कारण खूप लोकांचा समज मला कॉल करतात, सर तुमच्याकडे यायची भेटायला पुण्यामध्ये आलो. पुण्यात कुठे? अंबर ठिकाणी. अरे वा, मी पुण्यात नसतो. मी मग कुठे आहे सर? मग लोकेशन पाठवा. लोकेशन पाठवलं सर, तुम्ही लांब राहा. त्या विचारतो मी कुठे राहतो. ओके, तर एकदम छोट्याशा गावातून मी शिक्षण वगैरे घेतलं. त्यानंतर घरच्यांची इच्छा होती तेव्हा डॉक्टर करायचा, पण आपलं कसं असतं, आपल्या मनात एखादी गोष्ट जर बसलेली आपण तीच करायची. मला लहानपणापासून ड्रॉइंगची आवड होती, तर ड्रॉइंगची आवड जर होती तर मी त्यामध्येच करिअर करायचं ठरवलं. 10वी झाल्यानंतर घरच्यांनी सांगितलं तुला आमचंच ऐकावं लागेल, सायन्स लाईन शिकायचं. मग आम्ही काय करायचं, कॉलेजला जायचं, पण नंबर टाईम आम्ही काय करायचं, म्हणजे त्या शहरामध्ये काही लोक आर्टिस्ट पेंटिंग करणार आहे, मी त्यांच्याकडे जायचा. तर 12वीची वाट लागली, घरच्यांना कळलं हे काय ऐकणार नाही. त्यानंतर मी फाईन आर्टला ॲडमिशन घेतलं, पण आर्थिक परिस्थिती, घरची सिच्युएशन यामुळे काही गोष्टीमुळं शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. पण पेंटिंग मी कंटिन्यू ठेवलं. पण आपण म्हणतो की जसा काळ बदलतो तसं आपण नाही बदललं तर आपलं HMT नोकिया व्हायला वेळ लागत नाही, बरोबर? तर तशी माझी अवस्था आली. डिजिटल मीडिया आला, फ्लेक्स आठवते तुम्हाला? डिजिटल मीडिया आलेलं कधी आलता? 2006. जे पेंटिंग करायला मला 8-8 दिवस लागायचे, जे साईनबोर्ड बनवायला मला दिवस लागायचा, ते काही सेकंदात मिनटात प्रिंट होऊन बाहेर यायला लागले. पुन्हा बेरोजगार, बरोबर? तर माझा फोटोग्राफीचा पहिला गुरु माझा भाऊ, लहान भाऊ 1 वर्षाने, त्याने मला सांगितलं की तुझ्याकडे आर्ट आहे, कला आहे, तू फक्त जर कॅमेरा चालवायला शिकला तर निश्चितच तुझं करिअर घडेल. पण एक भीती असते इथं, बरोबर ना? प्रत्येकाच्या मनात पूर्णपणे एक भीती असते. तर कॅमेरा, त्यावेळेला रोलचे कॅमेरे होते, फोटो काढलेले दिसत नव्हता त्यावेळेला. तर फोटो काढायच, फोटोग्राफी शिकायची, त्या कॅमेराला एवढी बटणं, कोणतं बटन कधी दाबायचं, कम्प्युटर तर कधी आपण चालवलेला नव्हता. आपल्याला आपल्यासाठी हे करिअर आहे का हा प्रश्न मला पडला. पण ज्यावेळेला आपल्याला कोणतीच वाट नसते त्यावेळी कोणती, बरोबर, काहीतरी पर्याय निवडावाच लागतो. माझ्या समोर फक्त तो एकच पर्याय होता, कारण घरी शेती करू शकत नव्हतो. वडील शेती करायचे ना, शेतीची अजिबात आवड नाही, तर शेती करायची नाही, घरी थांबायचं नाही. मग काय करायचं, फोटोग्राफीला सुरुवात करूया. पहिला कॅमेरा घेतला FM 10 आणि त्याच्यावरती सुरुवात केली. हळूहळू डिजिटल मीडियात वळालो. सुरुवातीच्या काही दिवस व्हिजन नव्हतं, आणि व्हिजन नसणं म्हणजे काय माहिती आहे, डोळे असून आंधळं, बरोबर? डोळे असून आंधळं. बिझनेस स्किल नव्हतं, मार्केटिंगच्या आयडिया नव्हत्या. तर त्या काळात एक गोष्ट व्हायला लागली की सुरुवातीच्या काळात मला जे काम यायचं ते कुणाचं यायचं माहिती आहे? आपल्याला कुणाचे काम येतात तुम्हाला? सध्या एखादा नवीन फोटोग्राफर मार्केटमध्ये आला, त्याला काम कुणाचं येतं? मित्र, नातेवाईक, आणि पैसे किती येतात त्यांच्याकडनं परत? तीच माझी अवस्था झाली. काम तर करतोय, पैसा नाही. मग आपलेच बांधव असतात शेवटी आपल्याला हात देणारे, बघ माझं काम कर, मी तुला रोख पैसे देतो, बाकीच्यांपेक्षा 500-1000 एक्स्ट्रा देतो. ती गोष्ट, तो कन्सेप्ट आवडला आणि त्याचमध्ये वाहत गेलो. एक्सपोजिंग आणि अल्बम डिझायनिंग 2007-08 पासून सुरुवात केली. 2012 पर्यंत स्वतःचं काम घ्यायचं नाही. एखादा फोटोग्राफर मित्र म्हणता ना, 2 वर्षानंतरची डेट आहे, बुक करून ठेव. यस, डन. का? पैशाची शाश्वती. ओके, कारण आपलं स्वतः वर्क घेतलं तर आपल्याला काम होतं पण पैसे येत नाही. हे कशामुळे होत होतं? आपल्याकडे बिझनेस स्किल नव्हतं, माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल नव्हतं. आज मी इथे वरून बोलतोय, ही बोलायची हिंमत माझ्यात अजिबात नव्हती. तर 2012 पर्यंत हे सगळं केलं आणि लाईफ चेंजिंग पॉईंट म्हणतो आपण तो घडला 2012 मध्ये. माझे काही मित्र होते, ते केरळला फिरायला चालले होते. येतोस का? बरेच दिवस डिझायनिंग करून वैतागलो होतो, कुठं फिरलो नव्हतो. कारण डिझायनरचं काम कसं असतं,
एका जागेवर 18-18 तास काम, रोजचे 5 आलून डिझाईन करायचे, 5,000 टार्गेट होतं, रोजचे 5,000 साईडला पडले पाहिजे. पैसा बनवणे का मशीन, बरोबर, बॅकपेन, डोळे कामातून गेलेले, तर चला फिरून तरी येऊ, पैसा कमावलाय. ह्या उद्देशाने मी केरळला गेलो आणि त्यावेळी मला कळलं की त्या काळातली केरळ ही फोटोग्राफीची पंढरी आहे. त्यावेळेला मला कळलं का, आत्ता ठीक आहे, आत्ता पूर्ण महाराष्ट्रात, देशभरात सगळे फोटोग्राफर अपडेट झालेत, पण 2012-13 काळामध्ये केरळसारखी फोटोग्राफी ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेच नव्हती. कारण तिथे एज्युकेटेड लोक होते, क्लायंट त्या लेवलचे होते, फॉरेन येणारे लोक जास्त होते तिथं जॉब करणारे. तर तिथे गेल्यानंतर खूप स्टुडिओ पाहिले, खूप लोकांशी भेटलो स्वतःहून, आणि मला कळलं की आपल्याकडे खूप चांगली आर्ट आहे, पण आपण एक चुकीच्या रस्त्याने, नको त्या मार्गाने वाहत चाललो आहे. जर काही वर्षांनी मी नसेल तर माझं नाव पाठीमागे राहील का, माझी आर्ट पाठीमागे राहील का, हा एक स्वतः प्रश्न पडला. आपलं अस्तित्व काय या जगामध्ये, आपल्याला जर खूप चांगली फोटोग्राफी येते, सिनेमाटोग्राफी, त्यावेळेस व्हिडिओचा तर मी पण कळत नव्हता, व्हिडिओ करतच नव्हतो त्यावेळेला मी, फोटोग्राफी चांगली येते, चांगली एडिटिंग करतो फोटोशॉपमध्ये, अल्बम डिझायनिंग करतो, तर फ्युचरमध्ये आपलं नाव काय, आपली ओळख काय. आणि तिथे मला माझे गुरु भेटले, विदुपाल सर. प्लीज आता विदुपाल सरांसाठी सरांनी जोरदार टाळ्या वाजवा, कारण आज मी जे काय आहे फक्त आणि फक्त त्या व्यक्तीमुळं आहे. की जसं आपण म्हणतो ना, ह्या पेनड्राईव्हमध्ये, हार्ड डिस्कमध्ये डेटा आहे, तो डेटा आपल्याला काय करायचा, कॉम्प्युटरमध्ये घ्यायचा आहे किंवा दुसऱ्या स्टोरेजमध्ये घ्यायचा आहे, तर सरांनी पूर्ण त्यांचा डेटा USB थ्रू त्यांची कनेक्ट करून, ही काय भानगड आहे सर, तुम्ही असं काय असलं आम्हाला सांगा, आमचे पण सगळे कनेक्ट करून घ्या, बरोबर ना. त्याला टेलिपॅथी बोलतात. दोन व्यक्तींचे विचार जुळणं, दोन व्यक्तींचे विचार जुळणं, त्यातून या संकल्पना घडल्या. आम्ही रात्रारात्र दिवस दिवस चर्चा करायचं, माझी मराठी इंग्लिश, त्यांची मल्याळम इंग्लिश, ताळमेळ कोणाचाच कोणाला नाही, काय बोलतात पण ते समजायचं, कारण एका कलाकारांना भाषेचं काही घेणं देणं नसतं, बरोबर. तर तिथून माझी सुरुवात झाली सरांसोबत, आणि तिथून मला सरांनी कॉन्फिडन्स दिला की तू चांगलं काम करू शकतो. आणि 2014 मी पहिल्यांदा 5D Mark III हा कॅमेरा घेतला, आणि तिथून मी स्वतः व्यवसाय करायला सुरुवात केली. काय सांगतो आहे, स्वतः व्यवसाय करायला सुरुवात केली. तोपर्यंत मी दुसऱ्यांसाठी फक्त काम करत होतो, एक्सपोजिंग करणं आणि अल्बम डिझायनिंग करणं. वर्षभर काही दिवस आम्ही पोस्ट वेडिंगचे कन्सेप्ट राबवले त्या काळात, कारण प्री वेडिंग हा कन्सेप्ट त्यावेळेला नव्हता. मग वर्षभरात मी ज्या क्लायंटचे वेडिंगचं काम केलंय, त्यांचं काम केलंय, त्यांना मी थोडंसं गाजर दाखवलं. सर, माझ्याकडून तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. काय ऑफर आहे, तुम्ही जर एक आयुष्यातला एक दिवस काढला वेडिंग नंतर, तर आपण आउटडोअरला जाऊ शकतो. आमच्या भागात खूप चांगले जवळ 50 किलोमीटरच्या एरियामध्ये लोकेशन्स आहेत, आपण जाऊन तुमचं पोस्ट वेडिंग करूया. म्हणजे काय असतं ते, क्लायंट काय, ते काय असतं, अहो काय नाही, ते पिक्चरमध्ये असं ना, त्याचे फोटो काढायचे फक्त, चांगले कपडे घालून, फुल कपडे घालून. तर तो कन्सेप्ट राबवला, नंतर क्लायंटला फोटो आवडल्यानंतर अल्बममध्ये 10 पेज वाढले, 500 रुपये पेजनी 5,000 तरी भेटले, बिझनेस टेंडन्सी वापरली, आणि तिथून खरी करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा गुरूंचा शब्द आला, तुला आता व्हिडिओमध्ये उतरायचं आहे. म्हटलं सर एडमिट लागलं आहे काय, ते 30-40 फोटो काढता काढता दिवसाचे नाकी नऊ येतात. स्टायलिंग काय करायचं, त्या कपलला पोज काय द्यायची, लायटिंग काय करायचं, तेच कळत नाही. आणि तुम्ही सांगताय काय करायचं, आता व्हिडिओ बंद कर. आणि मी आयुष्यात व्हिडिओचा कॅमेरा कधी हातात नाही घेतला, हे गोष्ट मुद्दाम सांगतोय. मला काय माझी स्टोरी सांगायला खूप इंटरेस्ट आहे, खूप भारी स्टोरी आहे म्हणून नाही सांगत. हे सांगण्याचं कारण एकच आहे की प्रत्येकामध्ये एक आर्टिस्ट लपलेला आहे, बरोबर. आणि तो आर्टिस्ट आपल्याला कसा बाहेर काढायचा आहे, त्याला कसं प्रेझेंट करता येईल, त्याचा योग्य पद्धतीने कसा वापर होईल, वापर नाही म्हणू शकत, त्याला चालना कशी देऊ शकतो, हे सांगण्यासाठी फक्त मी करतो आहे. कारण बऱ्याच लोकांना समज असेल की काय, बरेचसे व्हिडिओ पाहिले तुम्ही, बरेचसे लोक मला आधीपासून ओळखत असतील. एक मिनिट,
तर बऱ्याच जणांना समज असतो की ही व्यक्ती पहिल्यापासून व्हिडिओमध्येच असणार आहे, बरोबर, पहिल्यापासून सिनेमाटोग्राफीमध्ये असणार आहे, खूप चांगलं कुठेतरी शिक्षण घेतलं असेल, खूप नॉलेज असणार आहे, चांगला भरभक्कम पाठिंबा असेल एखाद्या व्यक्तीचा, म्हणून हे करू शकले. पण हे याच्यासाठी सांगतो की मला कुणाचा पाठिंबा नव्हता किंवा मी एकदम बेसिक याच्यानं आलो, कारण आपल्या भागातले बरेचसे जे फोटोग्राफर्स आहेत ज्यांना आज स्वतःचं करिअर घडवायचं आहे त्यांची देखील सिच्युएशन अशीच आहे की नॉलेज नाही आहे, पाठिंबा नाही आहे, ग्रामीण भागातून आहे, इक्विपमेंट घ्यायला पण पैसे नाही, तर आपल्यासाठी हे होऊ शकतं का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे, आपल्यासाठी हे होऊ शकतं का? तर निश्चित मित्रांनो, मी देखील एक नॉर्मल फक्त फोटोग्राफर होतो आणि माझ्या गुरूंच्या इच्छेखातर मी ह्या याच्यामध्ये आलो, सिनेमाटोग्राफी करायला लागलो. आणि पहिलं प्रिवेडिंग आम्ही केलं 5D Mark III 2015, मला डेट पण आठवते, 15 जून 2015 डेट पण लक्षात आहे. का? कारण आयुष्यात पहिल्यांदा केलेलं शूट होतं, फॉलो फोकस नव्हता कॅमेराला, मॅन्युअल फोकस करावं लागायचं, हा PhD कॅमेरा होता, 5D Mark III कॅमेरा होता, गिम्बल नावाचा प्रकार नव्हता, ड्रोन नावाचा प्रकार नव्हता, ट्रायपॉडवरती कॅमेरा ठेवायचा आणि शूट करायचं, स्टायलिंग कसं करायचं, लाईटिंगचं, बऱ्याचशा खूप काही गोष्टींचं व्हिडिओमधलं अजिबात नॉलेज नसताना आम्ही तो एक ट्राय केला. माझे एक मित्र होते, आम्ही सोबत असून तो एडिट केला आणि तेव्हा एक कॉन्फिडन्स आला की यार हम कुछ कर सकते है. आजही तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता माझ्या यूट्यूब चॅनलवरती, आजही तो व्हिडिओ आहे. आणि मला बऱ्याचदा आपण असं होतं की आपलं काम जसं ग्रोथ होतं ना, आपण आपली जुनी कामं काय करतो, हाईड करतो, बरोबर ना, का तर आपली एक लेवल मेंटेन झाली पाहिजे. पण मला त्या कामाचा स्वतःला आजही अभिमान आहे, म्हणून तो व्हिडिओ किंवा त्या काळात जे मी काम केलं आहे, आजही यूट्यूबवरती माझ्या रेड फॉक प्रोडक्शन चॅनल आहे, त्यावरती 200+ व्हिडिओ आहेत, सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले अजून तसेच ठेवले, कारण मी कोणत्या स्टेजपासून ग्रो झालो आणि काय करत आलो हे मला आठवतं आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आहे, म्हणून ते ठेवलेलं आहे. तर तिथून व्हिडिओला सुरुवात केली आणि खरंच मित्रांनो खूप काही रंगतदार गोष्टी घडत गेल्या आणि खूप काही मजा आली जीवनामध्ये, कारण मी जर गुरूंचं ऐकलं नसतं तर आज पण मी एक फक्त फोटोग्राफर म्हणूनच आपल्याला माहीत झालो असतो. आणि त्यानंतर जेव्हा आपण शिकतो, ग्रो होतो, त्या काळात 2016-17 प्रिवेडिंग कर हा कन्सेप्ट खूप कमी होता, म्हणजे आधी पोस्ट वेडिंग, त्यानंतर प्री वेडिंग, बरेचसे मित्र कॉल करायचे तुमच्यासारखे, त्यांचं प्रेम आहे खूप, यांचा नॅकेराव आम्हाला पण आउटडोअरला पाहू द्या ना कसं करता तुम्ही शूट, बरोबर, तो ट्राय पण केला, काही जवळचे मित्र आले सोबत, मग दिवसभर त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची, का क्लायंटचं जे काम आहे आपल्याला ती असाइनमेंट करायची, हा एक प्रश्न पडला, कारण जो येतो त्याला शिकायची इच्छा आहे, तो प्रश्न विचारणारच, मग प्रश्न विचारताना कधी कामात डिस्टर्ब व्हायचं किंवा शूट कम्प्लीट नसावा. तर त्यानंतर आम्ही एक आमची टीम जी आहे, सुरुवातीला माझं फर्म जे होतं शरद पोखरकर फोटोग्राफी ह्या नावाने होतं, ह्या नावात काय होतं, एक इंडिव्हिज्युअल फक्त मीच, बरोबर ना, शरद पोखरकर फोटोग्राफी म्हणजे कोण, मी आणि मीच. तर मला पहिल्यांदा सवय एकट्याने कधी काम नाही करायचं, आज पण मी इथं आलो सांगलीला पण एकटा नाही आलो, आम्ही 4 मित्र सोबत आलो आहे. का? आज कोणतीच गोष्ट एकत्र आल्याशिवाय होऊ शकत नाही, युनियन शिवाय होऊ शकत नाही, बरोबर. तर मित्रांचं आमचं सगळ्यांचं बोलणं आलं, यार आपण सगळं काम चांगलं करतोय, सगळ्या गोष्टी होतात, पण मान सन्मान फक्त कुठं जातोय, किंवा नाव कुणाचं होतं, फक्त माझंच होतंय. तर आम्ही तो कन्सेप्ट चेंज केला आणि त्यावेळेला 2018 आम्ही रेड फॉर प्रोडक्शन ह्या नवीन आमच्या नावाची स्थापना केली, ब्रँड नेम, कारण ब्रँड नेम काहीतरी असल्याशिवाय आपण ब्रँड होऊ शकत नाही. स्वतःच्या नावाचं आत्ता मला एकपर्यंत सांगा, स्वतःच्या नावाची कोणती कंपनी आहे का? सगळ्या कंपन्या आहेत, पण एक इंडिव्हिज्युअल ब्रँड नेम आहे. अंबानी कोणती कंपनी आहे? रिलायन्स, जिओ, कुछ तो ब्रँड नेम बनाया ना उन लोगों ने, अलग कुछ तो अलग किया है ना, तो अपना भी ब्रँड नेम होना चाहिए, असलंच पाहिजे. खूप बऱ्याचदा वाटलं की खूप जुन्यापासून काळापासून नाव असेल, यांचं 10 वर्ष झाले असेल, असं काही नाही.
आणि जे नाव आपण ठेवलंय त्याला ब्रँड बनवायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एज्युकेशन. आणि जर आपण एज्युकेशन घेतोय तर आपल्याकडं असलेलं नॉलेज आपण शेअर केलं पाहिजे. ह्याच माध्यमातून मी 2018 6 आणि 7 सप्टेंबर 2018 आम्ही संगमनेर इथे पहिलं वर्कशॉप घेतलं, फक्त आणि फक्त फोटोग्राफर मित्रांच्या आग्रहाखातर. मी रात्रभर झोपलो नाही आधी, का तर उद्या ते 20-25 मित्र येणार आहेत फोटोग्राफर्स, त्यांच्या पुढे उभं राहून बोलायचं कसं? प्रश्न काय होता? हे जे मित्र येणार आहेत त्यांच्या समोर राहून उभं राहून बोलायचं कसं? मी पहिला जो हाफ डेचा सेशन होता थेअरीचा पूर्णपणे खुर्चीवर बसून घेतला, कारण उभं राहिलं का पाय लटलट करायचे. काय व्हायचं? पाय लटलट करायचे, घशाला कोरड पडायची, किती पाणी प्या, काही करा, काय होत नव्हतं, ठसका यायचा. स्टुडंट जे मित्र आले ते सर थांबा 5 मिनटं, तुम्ही कम्फर्ट व्हा मग आप पुढे जाऊया. तर अशी सिच्युएशन होती. त्यानंतर आम्ही थिअरीचा क्लास घेतला. थिअरीमध्ये आपण मास्टर रोज काम करतोय, ते रोजचं काम सांगावं लागत नाही. तर इथून जर्नी स्टार्ट झाली आणि हळूहळू ह्या लेवलपर्यंत आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या लेवलपर्यंत येण्यासाठी मी जो आधार घेतला तो म्हणजे सोशल मीडिया. आज पण आपण बऱ्याचदा खूप मित्र पाहतो, बऱ्याचसे स्टुडंट माझ्याकडे येतात, मी प्रत्येकाचं मला असं होय की अकाउंट चेक करायचं. तुझं इन्स्टावरती अकाउंट आहे का रे? हो. फेसबुकला आहे का? हो. पाहू दे बरं रोजच्या किती पोस्ट आहे, किती स्टोरीज आहे, किती रील टाकतो, नाव काय, अकाउंट काय, अकाउंट काय नावाने केलं आहे, सगळं उलटं पालटं भेसळ करून ठेवलेलं असते. तर ह्या गोष्टींचा जर योग्य पद्धतीने वापर केला तर निश्चित आपण पण जगापर्यंत पोहोचू शकतो आणि चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तर माझी ओळख थोडक्यात झालेली आहे. तर आता आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया. आपला विषय काय आहे? आजचा विषय काय आहे? फोटो. काय विषय? आवाज येऊ देत मोठा. व्हिडिओग्राफी म्हणू शकतो किंवा सिनेमॅट. आवाज थोडा थंड पडलाय, जास्त बोरिंग वाटतंय का? बोर करतोय असं वाटतंय कोणाला काय? तसं असलं सांगा. हा, आपण थोडा अजून वेगळ्या विषयाकडे जाऊया. ओके, तर ठीक आहे. तर मी माझ्या टीम माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की आपण टीझर पाहूया पहिला. ओके, आणि त्यानंतर पुढील सेशन स्टार्ट करूया. सुना है लोग उसे आंख भर के सो उसके शहर में कुछ नहीं. सुना है बोले तो बात से हा जो व्हिडिओ आहे टीझरचा व्हिडिओ, टीझर व्हिडिओ आहे. तर लास्ट जून आणि ऑगस्टमध्ये सिनेमाटोग्राफीची बॅच होती 1 महिन्याची. तर जे फोटोग्राफर्स मित्र सिनेमाटोग्राफीचं नॉलेज घ्यायला माझ्याकडे आले होते त्यांच्यासोबत आम्ही 2 दिवस आउटडोअरला गेलो होतो, माळशेज म्हणून आमच्याकडे हिल स्टेशन आहे. तर त्यांना गाईड करता करता, नॉलेज शेअर करता करता शूट केलेला व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर 15 दिवसाचा एडिटिंगचा सेशन होता, त्यामध्येच त्यांच्या समोरच सोबत बसूनच एडिटिंग पण केलं. कारण लाईव्ह डेमो हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि मला सवय आहे कोणत्याही गोष्ट कोणतीही गोष्ट असेल डेमोमधून शिकवायची. तुम्ही पाहिलं असेल ना 3 इडियट्समध्ये, 3 इडियट्स का, हा, त्याच्यामध्ये आमिर खान काय करता, प्रत्येक गोष्टीचे डेमो देत होता. का बरं? ती गोष्ट लगेच समोरच्या लक्षात राहते. तर ह्या व्हिडिओचा आपण फुल व्हिडिओ पण पाहूया.
आणि त्यानंतर आपण डिस्कशन स्टार्ट करूया. कसा वाटला व्हिडिओ? मी समोर आहे म्हणून चांगला का म्हणून? हा, समोर आहे चांगलं म्हणलंच पाहिजे. आणि नंतर बाहेर गेलो काय ते असंच केलं ते तुम्ही पण करतो. हा, ते आम्हाला माहिती आहे सगळं. MBA मुझे बहुत आता है, ऐसे लोग रहते ना मार्केट में. मेरे पास भी बहुत आते हैं ऐसे लोग. सर, ये मुझे मालूम है, मला येतंय. पण नक्की विषय काय असतो, बऱ्याचशा गोष्टी बेसिकमध्ये माणसं जात नाही. तर हा हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितच बऱ्याच मनांच्या बऱ्याच लोक जणांच्या मनामध्ये काही प्रश्न तयार झाले असतील. सर, कॅमेरा कोणता कोणता कॅमेरा वापरला? लेन्स कोणती वापरली? बरोबर, लाईट कोणती वापरली लाईटला? एडिटिंग कशामध्ये केलं? कलर ग्रेडिंग कसं काय केलं? आणि ते डायरेक्शन करायला कोण होतं? स्टायलिंग करायला कोण होतं? असे खूप असंख्य प्रश्न असतात. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मला बेसिकमधलं नॉलेज आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे हा करताना खूप काही एकदम वेगळं टेक्निक वापरले, वेगळ्या गोष्टी वापरल्या, हाय एंडचे इक्विपमेंट वापरले, स्पेशल सगळं प्रिप्लॅन करून शूट केलेलं आहे, असे प्रश्न तयार होतात, राईट?
आले की नाही मनात असे काही प्रश्न, कारण मी बऱ्याचदा पाहतो की कोणतीही ॲडव्हान्स गोष्ट पाहिली किंवा हायटेक गोष्ट पाहिली की आपल्याला त्यात नक्कीच तिच्याविषयी प्रश्न तयार होतात. तर हा व्हिडिओ काही प्रिप्लॅन करून केलेलं शूट नव्हतं, एक रॅन्डम शूट. हे कपल आर्टिस्ट आहेत म्हणजे बिगिनर आहेत, ते का खूप मोठे ॲक्टर आहेत काय आहेत असं काही नाही आहे, रॅन्डम आहेत. त्यांना मी इन्व्हाईट केलं होतं त्या शूटसाठी, आणि जे फोटोग्राफर मित्र माझ्यासोबत होते 15 ते 20, जास्त टीम नसते माझ्यासोबत, मी लिमिटेशन ठेवले 15 ते 20 फक्त क्लासमध्ये, कारण मला गर्दी आवडत नाही कधीच. कारण मी आत्तापर्यंत जेव्हापासून वर्कशॉप घ्यायला लागलो तेव्हापासून लोकांशी बोलायला लागलो. तुम्ही कालपासून पाहिलं असेल मी कुठे साईडला उभा असतो, काल जे लोक त्यांना पाहिलं असेल एकटाच उभा असतो शांतपणे, एकटाच येऊन बसतो कुठेतरी, कारण मला पहिल्यापासून सवय ती शांतता. आयुष्यात काय पाहिजे? शांतता. गडबड गोंधळ धावपळ आवडत नाही. आजचं सेशन 11 वाजता होतं, मी परवा रात्री नाईटला निघालो, सकाळी येऊन पोहोचलो, दिवसभर मस्त सगळ्यांना भेटलो, सगळं पाह स्टॉल पाहिले, खूप मित्र भेटले, बरेचसे माझे ज्येष्ठ सहकारी जे त्यांचे काल इथे सचिन बोर सर असतील, रोशन ठाकूर, पहिल्या दिवशी पराग शिंदे सरांचं सेशन होतं इथं, अमित शाह सर, किंवा ज्यांनी एवढं मोठं भव्य दिव्य ही संकल्पना मांडली, सन द सन आर्ट, आणि त्यांचे सगळे सहकारी अजय ज्येष्ठ सहकारी इथे आहेत, रामकृष्ण सुर्वे सर, सगळ्यांशी भेटलो, मनमुराद गप्पा मारल्या. आज पुन्हा 10 वाजता इथे आलो, कारण कोणती गोष्ट जर शांतपणे केली तर ती निश्चित त्यात रिझल्ट चांगला मिळतो. तर इथे पण आम्ही क्लासमध्ये 15-16 स्टुडंट होते त्यावेळेला, आणि एक रॅन्डम शूट केलेला आहे, खूप काही वेगळं हायटेक टेक्नॉलॉजी वापरली नाही. पण हे करताना नक्की काय गोष्टी केल्या? बरेच जण येतात, सर ते तुमचा व्हिडिओ पाहायला मला तसं शिकायचं आहे, आणि मला ते सगळं ॲडव्हान्स नॉलेज पाहिजे, मला बेसिक येतं आहे, एडिटिंगमध्ये प्रीमियर येतं आपल्याला, ते बेसिक सगळं माहिती, मला ॲडव्हान्स शिकवा, कॅमेरा सेटिंग माहिती आहेत मला, पण ते ॲडव्हान्स सेटिंग सांगा. माझा एकच प्रश्न असतो त्या व्यक्तीला की ॲडव्हान्स म्हणजे काय, ॲडव्हान्स म्हणजे काय, कोण सांगू शकतं बरं ह्या प्रश्नाचं उत्तर? ॲडव्हान्स म्हणजे काय? तुम्हाला फोटोग्राफीमध्ये ॲडव्हान्स शिकायचे, सिनेमाटोग्राफीमध्ये ॲडव्हान्स शिकायचे, फोटो एडिटिंगमध्ये ॲडव्हान्स शिकायचे, व्हिडिओ एडिटिंगमध्ये ॲडव्हान्स शिकायचे, कलर ग्रेडिंगमध्ये ॲडव्हान्स शिकायचे, तर मला हे फक्त एकच उत्तर पाहिजे का ॲडव्हान्स म्हणजे काय? कारण तुम्हाला जे काय पाहिजे हे मला कळलंच नाही तर मी सांगणार कसं काय, बरोबर ना? ॲडव्हान्स म्हणजे काय? आणि हाच प्रश्न मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आत्तापर्यंत एक पण व्यक्ती नाही भेटली. कारण फक्त वेगवेगळे इफेक्ट, हाय क्वालिटी कॅमेऱ्याचं शूट, खूप वेगळी उलटी पालटी लाईटिंग केलेली आहे, खूप भारी गाणं लावलं आहे, म्हणजे मी तो व्हिडिओ खूप भारी दिसतो, आणि म्हणजे ते ॲडव्हान्स आहे का? हा पण एक प्रश्न आहे, बरोबर ना? तर आज मला सांगा, कोणतीही गोष्ट करताना आपल्याला बेसिकच फॉलो करावं लागतं. काय करावं लागतं? तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ॲडव्हान्स म्हणजे काय आहे ते थोडं समजवण्याचा प्रयत्न करतो. आपल्यातले किती लोक ड्रायव्हिंग करतात? ड्रायव्हिंग, फोर व्हीलर ड्रायव्हिंग किती लोकांना येते? हात वर करा. एवढेच लोक आहेत फोर व्हीलर, टू व्हीलरवाले, सायकल किती जणांनी गुडघे फोडून घेते सायकल चालवताना शिकताना, बरोबर? मला एक सांगा, सायकल चालवायला शिकले त्यावेळेला पॅन्डेलमध्ये पाय अडकला, चेनमध्ये पाय गेला, गुडघे फुटले, तोंड फुटलं, अशा गोष्टी घडल्या ना? ओके, ते घडलं, त्यानंतर तुम्ही चालवायला शिकले, मग सुरुवातीला जो तुम्ही जे करत होते त्याच्या वेगळं केलं का? पॅन्डल वेगळे लावले का? हँडल वेगळं लावलं का? चाकं वेगळी लावली का? फोर व्हीलर चालायला शिकले त्यावेळेला जो नवीन भावना बसलेला तो असा बसतो, स्टॅच्यू पुढे गिअर चेंज करायचा तो असा खाली बघतो, गिअर बघतो ना, आणि तोच 10 दिवसांनी 15 दिवसांनी 1 महिन्यानी काय होतो? आरामात गाडी चालवतो, स्टेअरिंग आरामात पकडतो, पाणी बॉटल घेतो, झाकण काढतो, पाणी पितो, रस्त्याने एखादी चालली असेल तर झलक पण टाकतो, हा बरोबर, मध्येच व्हॉट्सअपला रिप्लाय पण देतो लगेच चालूमध्ये, गिअर पण आरामात शिफ्ट करतो. त्याने जर सुरुवातीला ज्या वेळेला गाडी शिकत होता त्यावेळेला गिअर काय वेगळे होते? स्टेअरिंग वेगळं होतं, क्लच वेगळा होता, ब्रेक वेगळा होता, ॲक्सिलेटर वेगळा होता का? मग तो ॲडव्हान्स काय शिकला? तो सगळं फ्लुएंटली कसं काय करायला लागला?
तर एखादी गोष्ट आपण वारंवार करणं आणि त्यात आपण एकदम पारंगत होणं, एकदम हाय लेवलला जाणं, ती गोष्ट आपण डोळे झाकून पण करणं म्हणजे ॲडव्हान्स. म्हणजे काय ॲडव्हान्स? जर तुम्ही या सिनेमाटोग्राफीमध्ये आलाय, फोटोग्राफीमध्ये आलाय आणि तुम्ही फक्त जर म्हटले ते शटर स्पीड, ॲपरेचर, ISO हे चार गोष्टी मला माहिती आहे, बरोबर. पण सर मला थोडं ॲडव्हान्स शिकवाव. मी त्याला सांगतो हे चार गोष्टींना हात नाही लावायचा कॅमेरा सेटिंगला. मी ज्या वेगळ्या सेटिंग सांगेन त्याला हात लावायचा आणि शूट करून दाखव. रेकॉर्डिंगच्या बटनला पण हात लावायचं नाही, बेसिक आहे ना ते. दाबलं का रेकॉर्डिंग होतं, बंद दाबलं का रेकॉर्डिंग बंद होतं. बेसिक गोष्ट आहे ना ती, नॉर्मल आहे. त्याला हात नाही लावायचं त्याला आणि करून दाखव. ॲडव्हान्स म्हणजे बेसिक गोष्टींमध्येच आपण एकदम पारंगत होणं, त्यातलं आपलं हॅबिट होणं आणि ती गोष्ट आपण सहज करणं. आता माझ्याकडे स्टुडंट येतात, सर गिम्बल चालवायला शिकायचं आहे, गिम्बल असेंबल करायचं आहे, तुम्ही आता करून दाखवा. 30 सेकंदात गिम्बल असेंबल करून दाखवतो मी. 3 मिनटं होतात, 30 अर्धा तास जातो, 30 मिनटं होतात तरी तो मुलगा करत नाही. का बरं? त्यातला माझ्यात फरक काय? तर मी गेले 5 वर्ष गिम्बल असेंबल करतो आहे, बरोबर. वेगळ्या कंपनीचे गिम्बल वापरलेत त्यामुळे मला हॅबिट झाली. आणि तो मुलगा आत्ता शिकतो आहे, त्याला वेळ लागणार आहे ना. पण त्यांनी जर मला ठेवलं नाही, मला सरांसारखं लगेच झालं पाहिजे, होईल का? आणि मेन चूक आपण इथेच करतो. सिनेमाटोग्राफी बरेचसे लोक येतात, फोटोग्राफी जर 10 जण असतील तर सिनेमाटोग्राफी 2 जण किंवा 3 जण येतात. 3 जणांमधला वर्षभरात एकच टिकतो. का बरं? मेहनत खूप कष्ट आहे. तर याच्यामध्ये काही गोष्टी करण्यासाठी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी काही पॉईंट्स काढलेत. काही वेगळे खूप हायटेक पॉईंट नाही आहे, पण माझा जो अनुभव आहे आणि ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर त्याची काही गोष्टी तुम्हाला मी शेअर करतो इथे PPT माध्यमातून. आणि त्याच्यावरती आपण डिस्कस करूया आणि पुढे काय काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. कोणती गोष्टही करताना तुम्हाला जर अनुभव पाहिजे, शिकायचे आहे लवकर, तर तुम्हाला ज्या व्यक्तीकडे अनुभव आहे, त्यातलं नॉलेज आहे, ती व्यक्ती त्या गोष्टीमध्ये 5 वर्ष 10 वर्ष काम करते, त्यांच्याकडे जाऊन अनुभव घ्यावा लागेल. नॉलेज नाही म्हणत मी, अनुभव घ्यावा लागेल. आणि हेच अनुभवाचे काही बोल इथे मी काही पॉईंट तुमच्यासमोर मांडतोय. सिनेमाटोग्राफी अँड ऑपॉर्च्युनिटीज. आज आपण सिनेमाटोग्राफीमध्ये काम खूप यंग मुलं पाहतो मी. मला सिनेमाटोग्राफर व्हायचं आहे, माझ्या पुढे सिनेमॅटिक नाव लागलं पाहिजे. काय? सिनेमॅटिक शरद. पहिलं एक व्हिडिओ नाही बनवला, पण इन्स्टावर अकाउंट काढलं, सिनेमॅटिक अमोल, सिनेमॅटिक कुमार. अकाउंटला एक पण व्हिडिओ नाही. काय करतात? पहिलं तेवढं ॲट्रॅक्शन आहे या गोष्टीचं, ॲट्रॅक्शन आहे म्हणून लोक करतात. ते चुकीचे आहेत असं नाही आहे. तर ऑपॉर्च्युनिटी कुठे? आता आपण वेडिंगमध्ये सिनेमाटोग्राफी करतो, प्री वेडिंगमध्ये करतो, आणि 90% लोक ह्या 2 गोष्टीमध्येच अडकलेत, बरोबर. पण इथून पुढे जर गेलं आपण, सध्या रीलचा ट्रेंड खूप जोरदार आहे, स्पेशल रील बनवायलासुद्धा अपॉइंटमेंट केलं जातं चांगल्या सिनेमाटोग्राफरला, स्पेशल रील बनवायला. रील म्हणजे काय? सिनेमाटोग्राफीच आहे, फक्त कॅमेरा आडवा पकडायचा तर उभा पकडायचा. त्यानंतर फॅमिली शूट्स पाहिजेत लोकांना, ती रिक्वायरमेंट वाढते. त्यानंतर किड्स शूट जे फोटोग्राफीमध्ये आले तसं व्हिडिओमध्ये पण रिक्वायरमेंट वाढलेली आहे. त्यासोबत अल्बम सॉन्ग्स असतील, वेब सिरीज आहे, शॉर्ट फिल्म मूवी यायला लागल्यात. तर ह्या गोष्टीचं जर आपण डिटेलमध्ये नॉलेज घेतलं तर ऑपॉर्च्युनिटीज खूप आहे. म्हणजे मार्केट काय होत चाललं आहे? वाढत चाललं आहे. आणि निश्चितच असं पहिल्यार राहिलं नाही की शहरी भाग, ग्रामीण भाग, जे मोठे मोठे ब्रँड जे होते शहरात होते ते आज कुठे आलेत? खेड्यापाड्यात आलेले आलेत की नाही? तर निश्चित खेड्यापाड्यातल्या लोकांना जेव्हापासून जिओ आले तेव्हापासून जग माहीत झाले, तर त्यांच्या रिक्वायरमेंट पण वाढल्यात आणि लोकांकडे पैसा पण येत चालला आहे. तर निश्चित ऑपॉर्च्युनिटी वाढलेला आहे, त्यानुसार आपण स्वतःला अपडेट करून मार्केट कॅप्चर करू शकतो. पण कधी? आपण जर नॉलेज घेतलं तर. पण आपल्याला नॉलेज घ्यायला लाज वाटते. आजही मी ज्यावेळेला क्लास घेतो किंवा वर्कशॉप घेतो किंवा आज आपण सगळे बसलो आहे, मला जर एखादी गोष्ट माहीत नाही तर मी एवढ्या सगळ्या समोर ती मला येत नाही हे ॲक्सेप्ट करायला तयार आहे. आणि हीच सगळ्या शिकण्याची प्रोसेस आहे. मी जर म्हटलं ते माहिती आहे मला, ते पाहिलं मी एकदा
जमतं आपल्याला, करतो मी ते. आणि नंतर जाऊन मग यूट्यूबला लगेच सर्च करायचं, एक मित्राला फोन करायचा. तर कसं करायचं, एकाने मला वर्कशॉपमध्ये प्रश्न विचारला होता, ते काही मला माहीत नाही, पण मी ती वेळ मारून नेली, पण त्यात मला शिकलं पाहिजे. जर मी त्याच वेळेला नाही म्हटलं तर समोरची व्यक्ती मला सांगते, त्यात काय ऐक शिकलेला काही लाज नाही. कारण आपल्याला जर माहीत नाही तर शिक्षण घ्यायला लाज नसली तर आपण नक्कीच तिथून पण शिकू शकतो. कारण मी पाहतो ज्यावेळेला माझ्याकडे स्टुडंट येतात, खूप काही नवीन गोष्टी, कॅमेरा सेटिंग त्यांना माहिती असतात, ज्या मला माहीत नाही. कारण मला कॅननचा पण अभ्यास करावा लागतो, कारण कॅनन युजर पण माझ्याकडे येतात, सोनीवाले पण येतात, निकॉनवाले पण येतात. आता माझ्याकडे कॅनन आणि सोनीचे दोन्ही किट आहे, त्यामुळे मला त्यातलं बरंचसं माहिती आहे. पण बऱ्याचदा निकॉनमधल्या गोष्टी माहिती नसतात, किंवा माझ्याकडे सोनीचा 7S 3 कॅमेरा आहे, मला त्यातल्या गोष्टी माहिती असतात, M3 थोडंसं कमी नॉलेज असतं. तर ज्यावेळेला तो स्टुडंट सांगतो त्यावेळेला आपण ऐकून घ्यायची तयारी पाहिजे. तर तसं आपल्याला ह्या गोष्टी जर मार्केट कॅप्चर करायचं आहे तर आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. नेक्स्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यांचं झालं, ते गेले पुढं, त्यांचं नाव झालं, आपलं होईल का? ते त्या लाईन सापडली, असे शब्द असतात बरोबर, त्या लाईन सापडली, तो लय पुढे गेला. आता त्याने मार्केट आख तोडलं, मार्केट भर त्याने मार्केट पे छा गया, असे खूप भारी भारी शब्द ऐकतो मी. तर इथेच आपण खरं खच्ची होतो की त्याच्यासाठी झालं, तो पुढे गेला, तो शिकला, त्याचं नाव झालं, पण आपलं काय? बऱ्याच मी पाहतो की मला स्टुडंट येतात, सर ते आमच्या गावात ना तो रील स्टार आहे, 1 मिलियन आहे. हा का? लय सर मी त्याचे व्हिडिओ करतो, त्याचे फोटो शूट मीच करतो. का सांगतो? हा त्याला सगळे ओळखतात, तुला कोण ओळखतं रे? मी प्रश्न उलटा, तुला कोण ओळखतं? बरं, तुला ओळखत नाही कोण, त्यासाठी तू काय केलं? तू त्याची ओळख सांगतो ना. तर आपण थोडं स्वार्थी बनलं पाहिजे, आपला पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज केला पाहिजे, आपण आपल्याला स्वतःची ओळख करून आपल्याला पुढे जात आलं पाहिजे. आणि काय मी सांगतो की पॉझिटिव्ह राहा, कोरोना पॉझिटिव्ह नाही, आजारात पॉझिटिव्ह नको, आजारात काय पाहिजे? निगेटिव्ह. पण आपल्याला लाईफमध्ये पुढे जायचं तर पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, ज्या गोष्टी करायच्या त्यात आपलं स्वतःला झोकून देऊन केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टाईम डिसिप्लिन. आजही सेशन किती वाजताचं सर? सेशनचा टाईम 11 टाईम होता. मी 10 इथे आलो, माझा लॅपटॉप आयमॅक तो चेक करून पाहिला, काहीतरी प्रोसेसर आणि ते जुगाड जुळत नव्हतं. मग आम्ही त्याला अजून एक जुगाड लावलं आणि सरांच्या लॅपटॉपवरती हे सगळं प्रेझेंटेशन करतो आहे. आता जर मी वेळेत आलो नसतो आणि सगळं हॉल गच्च भरला आहे, सगळे लोक आले आणि लॅपटॉपच चालत नाही, काय झालं असतं? इज्जतीचा पंचनामा, बरोबर ना? तर ते न होण्यासाठी आपण टाईम डिसिप्लिन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्री वेडिंग शूट करायचं आहे, आउटडोरला शूट करायचं आहे, किंवा क्लायंटच्या घरी जायचं आहे, आपल्या जर टाईम दिला क्लायंटनी, क्लायंट काय जाता येईन रे, ते काय 8 लेट गेलं तरी ते घरून काय निघणार आहे का? होईल का? 7 शूट 9 चालू केलं तरी होईल? चालणार नाही. आयुष्यात तुमच्याकडे टाईम डिसिप्लिन ही पाहिजेच. ओके, नेक्स्ट. सगळ्यात महत्त्वाचं प्रिपरेशन, आपली तयारी किती आहे? आता तुम्हाला सांगितलं प्रिपरेशन, लवकर आलो, लॅपटॉप आहे, आपल्या लॅपटॉपवर आपला भरोसा आहे, होईल चालू. चेक नाही केलं, मी ते उभा राहिलो आणि म्हटलं लावा PPT, हो काय झालं असतं? चालू झालं नसतं. मग काय करायला आलं असतं? 15 थांबा, मी माझा प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि पुन्हा येतो. मी काय करतो? पुन्हा येतो, मी पुन्हा येईन, बरोबर ना? पण ते तासभर सॉल्व झालंच नाही, मी पुन्हा आलोच नाही, बरोबर ना? तर यासाठी प्रिपरेशन खूप गरजेचं आहे. आपले इक्विपमेंट, आपले कॅमेरा, लेन्सेस, बॅग, लाईट, ट्रॅव्हलिंग मटेरियल, सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे कोर टीम मेंबर. रात्री ठरलं आदल्या दिवशी उद्या सकाळी शूटला जायचे, 4 आहेत, सकाळी 3 गायब का? ते तुमचे कोर टीम मेंबर नाही. कोर टीम मेंबर म्हणजे काय? रक्ताचे पाहिजे. आज व्हिडिओची गोष्ट सांगतोय की आज व्हिडिओ जर शूट करायचे, सिनेमॅटोग्राफी करायची, एकट्याचं काम राहिलं आहे का? ड्रोनसाठी स्पेशल माणूस पाहिजे, लाईट हँडलिंगसाठी स्पेशल माणूस पाहिजे, गिम्बलसाठी वेगळा माणूस पाहिजे, मी ट्रायपॉड यूज करतो, स्लायडर यूज करतो, त्यासाठी वेगळा माणूस पाहिजे, असिस्ट करायला 1-2 मित्र पाहिजे, बरोबर? असिस्ट
आणि ते जर आलेच नाही काम होऊ शकतं का आपलं? नाही. तर मी माझी टीम कधी चेंज करत नाही. आणि ही गोष्ट मी शिकलो MS धोनीकडून. MS धोनी पहा, आज पण तो IPL मध्ये असेल किंवा आधी भारताचा कॅप्टन होता, तो टीम कायम एकच ठेवायचा. जरी तो जो प्लेअर आहे तो फ्लॉप झाला, एक दोन मॅचला खेळला नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा, तू करशील. तसा आपण आपल्या टीम मेंबरला विश्वास देतो का? त्याला काय जमत नाही, त्याला काय येत नाही, दोन दिवसात लगेच चेंज, तिसरा माणूस, चौथा माणूस, आणि याने काय होतं, आपली टीम होत नाही. आज माझ्यासोबत जे सहकारी आहेत माझे, गेले 5 ते 6 वर्षापासून किंवा त्याच्या आधीपासून ते काम करतात सोबत. म्हणून आज जे सिनेमाटोग्राफीचं एवढं काम करतो ना आम्ही, कमी वेळात हा आउटपुट मिळतोय, हा फक्त आणि फक्त टीममुळे, टीम मॅनेजमेंट. आज प्रत्येक लाईव्ह करतोय इथे, त्याला मी सांगितलं की तो शूट करायचं आहे LC पकड, मला LC लाईट दे, आता लाईट पाहिजे. तर मी कॅमेरा घेऊन कोणत्या अँगलला उभा आहे आणि त्याला लाईट कोणत्या अँगलने पकडायची हे त्याला मला सांगायची गरज नाही आहे. का बरं? तो कोर टीम मेंबर आहे ना, तो रोज सोबत काम करतोय. पण आपण काय करतो, लाईट झालाय काय येतो का प्रिवेडिंगला, तुला फिरून आणतो, चल गावातला का पोरला उचलतो नेतो, त्याला म्हटलं लाईट धर, आई तो बरा लाईट धर, ते लाईट धरतं आणि ते तुमच्याकडे पाहत राहतं आणि ती लाईट अशी आहे तिकडं, आपण त्याच्याकडे पाहिलं तो परत असा होतो. रेकॉर्डिंग द्यायला रेकॉर्डिंग ब्लॅक, त्याच्याकडे पाहिलं का लाईट ओके, आता तो शेजारी येतो असा, काय शूट करतोय हा, बरोबर ना? कारण त्याला नॉलेज नाही आहे. आणि आपण नॉलेज द्यायला घाबरतो, कारण आपल्याला वाटतं शिकला तर शेजारी स्टुडिओ, लगेच इन्स्टावरती पेज. म्हणजे किती भीती आपल्याला, आपल्याला भीती आपल्याच माणसांची आहे, कॉम्पिटिशन आपलं. भीती ही जर भीती मनातून काढून टाकली आणि आपण जर लोकांमध्ये विश्वास, लोकांमध्ये सहकार्यांना विश्वास ठेवला, तर निश्चित आपल्यासाठी ते चांगलं काम करणार आहे. आज माझे सहकारी प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल ब्रँड आहे, असं नाही की ते माझ्याकडे कामाला आहे, कामाला कोणीच नाही माझ्याकडं. आमची सपोर्ट सिस्टीम आहे, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल ब्रँड आहे, प्रत्येकाचं इन्स्टावरती फेसबुकवरती पर्सनल पेज आहे, पर्सनल म्हणजे बिझनेस पेज आहे, प्रत्येक स्वतःची कामं येतात. आणि ज्या दिवशी माझ्या एखाद्या टीम मेंबरला खूप चांगलं काम आलं आणि तिथं माझी गरज आहे, त्या दिवशी मला कितीही मोठं काम आलं तर मी घेत नाही, कारण मी जर त्यांना सपोर्ट केला तरच ते मला सपोर्ट करतील. मला येतं, मला ड्रोन ऑपरेटिंग सोडलं तर मी सिनेमाटोग्राफी करू शकतो, फोटोग्राफी करू शकतो, लाईटिंग करू शकतो, एडिटिंग करू शकतो, सगळं येतं मला, एकटा काय करणार? 4 लोकं 12 वर गावात बसलेली गोळा केली तर काय होईल, हा तो कॅमेरा फोडून टाकतील, हा बरोबर ना? एक लेन्स जरी त्याच्या हातून पडली, 1.5 लाखाची लेन्स आहे, काय झालं, किती नुकसान झालं? तर आपल्या कोर टीम मेंबरला विश्वास देणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट काय विषय आहे, कोण सांगू, कोण वाचतंय, म्हणजे काय फर्मवेअर अपडेट, म्हणजे काय माईक आहे, माईक माईक द्या ना त्याला. घ्या माईक घ्या, लाजू नका बोलायला. फर्मवेअर अपडेट कुठं असतं? कॅमेरामध्ये. आणि आपल्यात, आपल्यात असतं का? आपल्यात नसतं. म्हणजे कॅमेराचं फर्मवेअर अपडेट करायचं आणि आपलं सोडून द्यायचं, बरोबर ना? तुम्ही जर मला सांगात, तुमच्या महिन्यामध्ये प्रत्येक कंपनीकडे मेसेज येतो मोबाईलमध्ये, काय सॉफ्टवेअर अपडेटला आलं आहे, OS अपडेटला आली आहे, जर ती अपडेट नाही केली तर तुमचे व्हॉट्सअप, फेसबुकचे ॲप सगळे काय होतील, हळूहळू ते बंद होतात, बरोबर ना? मान्य आहे ना? मग कॅमेराला अपडेट करावं लागतं फर्मवेअर, मोबाईलची OS अपडेट करावं लागती, आणि आपली OS काय करायची, हाय तशीच ठेवायची. 2-2, 3-3 वर्ष कॅमेरा नवीन घेतला सर, आत्ताच R5 नवीन, R5C पण घ्यायचा ट्रायल चालला आहे माझा, लेन्स एकदम प्राईम लेन्स, चांगल्या लक्झरियस लेन्स घेतला, 2.5-3 लाखाची एक लेन्स आहे सर, सगळं घेतलं आहे. पण नॉलेजचं काय, नॉलेज घेणं म्हणजे स्वतःला अपडेट करणं. आज मार्केटमधील काय नवीन गोष्टी येतात काय नाही, प्रत्येक दिवसाला प्रत्येक सेकंदाला नवीन गोष्ट मार्केटमध्ये लॉन्च होते आणि त्याचं आपल्याला किती नॉलेज आहे. आज मी सांगतो, आज मी तुमच्यापुढे खूप ताठमानाने उभा आहे, अभिमानाने बोलतो आहे, माईक घेतला आहे, आणि मी जर वर्षभर अपडेट झालो नाही, शिकलो नाही, तर पुढल्या वर्षी मला कुत्रं विचारणार नाही.
का माझा HMT नोकिया व्हायला वेळ लागणार नाही, कारण आपण जर अपडेट झालंच नाही त्या गोष्टी तर स्वतःला कॅमेराचं फर्मवेअर अपडेट कराच. एक वेळ कॅमेराचं मागे राहू द्या, पण आपलं फर्मवेअर हे अपडेट झालंच पाहिजे. कारण आज मी पाहतो सिनेमाटोग्राफीमध्ये कोणता एज ग्रुप जास्त काम करतो आहे? एज ग्रुप माईक 18 ते 25. माझं वय किती असेल कोण सांगू शकतं? 35. अजून काय बोलू लावू आपण? 35 1, 35 2, 38 राईट. फेसबुकला चेक केलं का? नाही, बड्डे आताच होऊन गेला ना जुलैमध्ये, त्या म्हटलं चेक करून आले ते काय. ठीक आहे, 38. आजही मी सिनेमाटोग्राफी करतो आहे, पण मी मार्केटमध्ये पाहतो ज्या वेळेला मी बऱ्याचदा साताऱ्याला शूटला येतो, ते जत्रा भरली असते उरमोडीला, बरोबर ना? तर मी चेक करतो आहे आपल्या रेंजचं कोण आहे का? सगळी पोरंच राव, सगळी पोरं 20-25 लईतले 30 वाले, आणि त्यांच्यासोबत असतात बाकीचे, पण ते काय फक्त बघायला अंकल, नवरा नवरी त्यांना काय म्हणते अंकल, बरोबर ना? कपल तर 25 मुलं सगळे हे करतात. मग आमच्यासारख्या माणसांनी काय करायचं? सोडून द्यायचं का आता? माझं 8 दिवस वय झालं, मी सिनेमाटोग्राफी सोडून द्यायला पाहिजे का? बरोबर ना? लेजेंड्स म्हणायचं, आणि जो सन्मानाने अक्कलपट्टी करायची. लेजेंड सर, आपण लेजेंड्स आमचे बा बाजूला, आम्हाला चान्स असं नाही झालं पाहिजे. तर मी पण आज मार्केटमध्ये का आहे, तर जो ट्रेंडिंग येते मार्केटमध्ये त्याचा स्टडी करतोय, ते स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करतोय, शूटमध्ये ते करण्याचा ट्राय करतोय, म्हणून आहे. जर तुमचं एज मॅटर नाही करत तिथं, तुमचं गेस काही असू द्या, पण तुम्ही जर नवीन गोष्टी अपडेट नाही केल्या, शिकले नाही, तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी होणार नाही. तर फोटोग्राफीपेक्षा सिनेमाटोग्राफीमध्ये खूप 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 नवीन नवीन चेंजेस येतात, खूप. तुम्ही विचार करू शकत नाही. मध्ये लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये काय आलं की माझं जे काम आहे बरंच सोशल मीडियावरून आहे, पुण्यात मुंबईत, आणि लॉकडाऊनमध्ये काय करायचे लोकं? आपल्या जवळचा फोटोग्राफर बोला का, त्याला कोरोना आहे का नाही माहिती आपल्याला, कळतं ना? मला कोण बोलतच नव्हतं का, तर अननोन पर्सनला कोण बोलवणार? आणि माझे जे टीम मेंबर्स आहे त्यांना लोकल एरियातले खूप कामं होती, ते रोज शूटला जायचे, मी घरी बसलेलो, माइंड असं डिस्टर्ब व्हायला लागलं. आपण घरी बसलो, पैशाची गरज आहे, कारण गाडी घेतली आपल्याला उतर असतो ना, का पैसे आल्यावर गाडी घे, कॅमेरा घे. 2018 मित्र म्हटले, नाही नाही आपल्याला भारीच गाडी घ्यायची, मला गाडी चेंज करायची, म्हटलं वेअरना घ्यायची आपल्याला 16 लाखाची, अमोल सरांक होती. तर नाही नाही आपल्याकडे एक वेअरना आहे, आपण आता इनोवा घेऊ. म्हटलं अरे ते 10 ॲव्हरेज आहे, तिला लय पेट्रोल डिझेल लागतं, आपल्याला कुठे घालायचं? लोकांचेच पैसे उपलब्ध द्यायचे, लोकांचेच पैसे ना. प्रिवेडिंगला गेलं म्हणजे आपण खिशातून पैसे डिझेल घालणार आहे का? अरे ठीक आहे, पण हिंडावं लागतंच ना. सर्व्हिसिंग करायला गेलं 15,000 लागतात, टायर चेंज करायला गेलं 30-40 हजार रुपये लागतात, इन्शुरन्सला 60-65 हजार रुपये लागतात. हा खर्च काय क्लायंट देणार आहे? पण काहीतरी एक धाडसाचं पाऊल टाकलं पाहिजे, काहीतरी चेंज केलं पाहिजे, म्हणून गाडी घेतली, राहायला फ्लॅट घातला, 40-50 लाखाचं कर्ज केलं, आणि कोरोना आला, मग काय खर्च तर चालू, हप्ते चालू. त्या काळात खूप वाईट परिस्थिती अनुभवली, काम काही जातच नाही, पण मी काय केलं, ठीक आहे, ऑल इज वेल. माझ्या गुरूंचा एक शब्द आहे, गॉड विथ अस. काय? गॉड विथ अस. किती वाईट सिच्युएशन होते, घाबरू नका. आणि त्यावेळेला मी दाविंची रिझॉल्व ह्या सॉफ्टवेअरचा अभ्यास करायला सुरुवात केली लॉकडाऊनमध्ये, आणि त्याचा फायदा मला आज होतो आहे, कारण आज नवीन ट्रेंड आला आहे लॉग, माहिती आहे? लॉगवरती आपण थोड्या वेळ डिस्कस करणार आहे. किती जणांना माहिती आहे लॉग? येलो जी म्हणजे काय? कुछ तो लोग कहेंगे, ते लोक का? लोग, येलो जी, लोग. लॉग हा एक असा अशी सेटिंग आहे की ती स्टँडर्ड फुटेज आणि रॉ फुटेज यांच्यामधली एक सेटिंग आहे, त्याच्याविषयी आपण थोड्या वेळ डिस्कस करणार आहे. आणि हा ट्रेंड मी त्यावेळेला शिकलो, म्हणून आज तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो टोटली लॉगवरती शूट केला आहे 10 बीटमध्ये, म्हणून त्याचा रिझल्ट अशा पद्धतीने आला आहे. मी तुम्हाला काही जुने व्हिडिओ पण दाखवेल, USR कॅमेरावरती शूट केलेले स्टँडर्ड फुटेजला, त्याचा रिझल्ट वेगळा आहे. तर आज ट्रेंडिंग येते, आज मी त्यामुळे रिझॉल्टचे क्लासेस चालू केले. स्वतः का चालू केलेत? मला काहीतरी नॉलेज आहे म्हणून केले ना. जर आज मी शिकत असतो तर आज माझ्याकडे तर नॉलेज नसतं. तर
फर्मवेअर अपडेट झालं पाहिजे, आयडेंटिफाय युअर सेल्फ, स्वतःला ओळखणं, इथे आपण खूपदा कमी पडतो, आपल्याला सगळं काही येत असतं पण आपल्यापेक्षा हा भारी काढतो फोटो. ज्यावेळी 5D Mark III कॅमेरा घेतला, माझा एक मित्र होता तो फोटोग्राफीमध्ये खूप छान होता, कुठे गेला का, दे इकडे कॅमेरा मी काढतो, दे कॅमेरा इकडे मी काढतो. म्हटलं मी काय बावड आहे का, अरे तुझं तुला नाही जमत अजून, अरे पण मी दे इकडं, देणार नाही, तुला राग आला तरी चालेल, जसे फोटो येईल तसे मीच काढणार. यातून काय आलं, मी स्वतः अपडेट होत गेलो, शिकत गेलो आणि स्वतःला ओळखत गेलो, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आला. व्हिडिओ काहीच येत नव्हतं पण स्वतः करत राहिलो, कधी व्हिडिओ कॅमकॉर्डरला कधी हात लावला नव्हता, पण ह्या गोष्टी करू शकलो का, आपण स्वतःला ओळखलं पाहिजे का, हे मी करू शकतो. आज जगामध्ये प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट करू शकतो, शिकू शकतो, फक्त आणि फक्त तो त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स त्या माणसामध्ये आला पाहिजे, आणि तो कॉन्फिडन्स थोडा जरी इकडे तिकडे झाला तरी संपला. तर स्वतःला ओळखा. नेक्स्ट, फोकस ऑन युअर गोल. मला आठवतं 2015 ज्यावेळी मी सुरुवात केली सिनेमाटोग्राफीला, 2018 19 20 कोरोना आला, बरोबर ना, 19-20 तोपर्यंत मला कळलं नाही की माझं पोरग 9वीला गेलं रे, हा केस पिकायला लागली, निम्मी गळून गेली, दाढी पिकली, हे माझंच मला कळलं नाही का माझ्यामध्ये चेंजेस कसे झाले, कारण मी फक्त आणि फक्त फोकस केला होता माझ्या कामावरती आणि अपडेट होण्यावरती, कारण आणि त्याचेच आज मला हे सगळं एवढं प्रेम भेटतं ना तुमच्याकडनं, एवढे लोक आलेत का आले, जर मी अपडेट नसतो, माझ्याकडे नॉलेज नसतं, माझ्या कामामध्ये दम नसता, तुम्ही आले असते का टाइमपास म्हणून तुम्ही आले. निवृत्ती महाराज कीर्तन चला हसाय भेटन, माहिती निवृत्ती महाराज देशमुख का कॉमेडी स्टार आला आहे, हसायला भेटन म्हणून आलेत का. कालच्यापेक्षा निश्चित गर्दी कमी आहे पण आज सगळे मला दर्दी दिसतात इथं, कारण एकाची मान खाली नाही, अशी काय मान खाली नाही, कारण मी पाहतो बऱ्याचदा फोटोग्राफीचे सेमिनार असतील, वर्कशॉप असतील, खूप गर्दी असते, पण तिथेच व्हिडिओ किंवा सिनेमॅटोग्राफीचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळेला निश्चित गर्दी कमी होते, कारण 10 मी किती सांगते 3 लोकच सिनेमाटोग्राफीमध्ये असतात. मग कालच्या कम तुलनेत 1/3 जर काढला तर किती आहे, जास्त आहे ना, तर निश्चितच दर्दी लोक आहेत आणि खूप नवीन चेहरे पाहतो मी आणि काल असलेले पण चेहरे आहेत. खूप काही लोक सेशन चालू व्हायच्या आधी 1 येऊन बसले होते का, तर आपल्याला समोरची फ्रंटची जागा मिळावी, काही नवीन गोष्टी चांगल्यापणे शिकायला मिळतील. तर तुमच्या गोलवरती फोकस करा, गोल ठरवा. ती माझा एक बिग रूलला फॉलो करतो, 21 दिवस 3 महिने आणि 3 वर्ष. काय, तुम्हाला जर एखादी गोष्ट करायला सुरुवात करायची ती 21 दिवस ना इच्छा नसली तरी बळच करा. जिमला जायचं आहे, वॉकिंगला जायचं आहे, रोज 2 यूट्यूबवरती शिकायचं आहे किंवा रोज 2 तास तुम्हाला काही नवीन अपडेट घ्यायचं आहे, तर इच्छा नसताना जर केली ना ती 21 दिवसांनी तुम्हाला हॅबिट होऊन जाईल. 3 महिने गेलं तुम्हाला त्याची तुमच्या अंगात भिनलते आणि 3 वर्षानंतर जगाला ओळख होईल का हा व्यक्ती एक उत्कृष्ट सिनेमाटोग्राफर आहे, हा व्यक्ती एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे, हा जिम करतो रोज, अख्ख्या जगाला माहिती होईल हा रोज जिम करतो. पण त्यासाठी तुम्हाला किती मिनिमम 3 वर्ष द्यावे लागतील, पण आपल्याकडे तसं नाही आहे. आज मी पेज काढलं इंस्टावर cinematic... ओके, तर लगेच 10 दिवसात 5,000 फॉलोअर वाढले पाहिजे, लोकांच्या इन्क्वायरी आल्या पाहिजे, लोक म्हटले पाहिजे सर तुमचं काम बेस्ट, तुम्ही भारी सुपर भावा एक नंबर फाडून टाकलं, अशा कमेंट यायला सुरुवात झाली पाहिजे. आपली अपेक्षा ही असते, पण जे लोक ऑलरेडी मार्केटमध्ये एस्टॅब्लिश झाले, त्यांचं नाव झाले, त्यांनी किती खस्ता खाल्यात, किती प्रयत्न केले, किती शिकले, काय काय उपद्याप केले, किती लॉस सहन केला, बरोबर ना, ह्या गोष्टींचा कोण विचार करत नाही. तर आपल्या फोकसवरती गोल करा, तुम्हाला निश्चितच यश हे मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थिंक फर्स्ट देन ॲक्शन. आपलं उलट आहे, फोटो काढायचे का, राव बे घेतला काय मला, खाट 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 खाट, अरे काळे आले थांबा, अरे निळे आले थांबा, एक्सपोजर ओव्हर झाला आहे, अरे थांब, ते ॲपरेचर माझ्या मित्रांनी चेंज करून ठेवलं होतं, थांबा ते रॉला फोटो नव्हता. म्हणजे 10 किंवा 5-10 क्लिक तुमच्या काय होतात, वेस्टेज जातात. तर तुम्ही जर ॲक्शन घ्यायच्या आधी कोणतीही गोष्ट विचार केला. आता मला बरेच मित्र फोन करतात, सर क्लासला यायचं आहे,
किंवा मला नवीन कॅमेरा घ्यायचा आहे, कोणता घेऊ? काय मला नवीन कॅमेरा घ्यायचा आहे, कोणता घेऊ? मी सांगतो अमुक अमुक कॅमेरा घे सर, ते M3 चांगला आहे M4 पेक्षा. मग घे, मग मला कशाला विचारतो? तुला माहिती आहे मला कशाला विचारतो, बरोबर ना? गिम्बल घ्यायचा आहे. आता कोणती कंपनी सी मी असोसिएट नाही आहे, मला काही पैसे देत नाही. तुम्हाला वाटेल एखाद्या कंपनीचं नाव सांगतो आहे कॅननचं निकॉनचं, तर सरांना पैसे येत असतील, असं काही नाही आहे. मी सांगतो रॉन इन वापर, RS2 घे. नाही सर, ते मोजा मस्त आहे, मी त्या पाहिलेच यूट्यूबला रिव्ह्यू, मस्त चांगलं चांगलं सांगितलं त्यांनी. मग घे. मग विषय असा आहे की तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची, त्याच्याविषयी पहिलं नॉलेज घ्या, ती वस्तू कोणा मित्राकडे आहे का वापरून बघा. आता कॅमेरा घ्यायचा आहे, सिम्पल गोष्ट आहे की तुम्हाला कॅमेरा घ्यायचा, तुमची गरज काय आहे, तुमचं बजेट किती आहे, तुमचा मार्केट काय एरियामध्ये मार्केट काय आहे, तुमची आउटपुट किती होणार, तुम्ही पैसे किती मिळणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या कॅमेऱ्याविषयी नॉलेज किती आहे तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आपण तसं नाही, माझं 2-2 लाखाचं बजेट आहे, मग R6 घेऊ का R5 घेऊ? नाही, R5 महाग जाऊ दे का, सोनीमध्ये जाऊ आता. नाही, ते सोनीला किसकटे राहू, आपलं कॅननच बरं आहे. पण मी पाहिलं त्या मित्राविषयी, मित्राचं ते Z6 Mark II मस्त त्याने रिझल्ट काढला तो व्हिडिओचा. म्हणजे काय आला, हा पूर्ण कन्फ्यूज झाला. तर ज्या वेळेला माझ्याकडे एखादा स्टुडंट किंवा फोटोग्राफर मित्र क्लासला येतो, मी त्याला सांगतो बाबा कोणता पण कॅमेरा घेऊन ये, फक्त शिकण्यासाठी कोणताही कॅमेरा घेऊन ये, नवीन कॅमेरा घेऊन येऊ नको. का बरं? कारण ज्यावेळी तो क्लासला येणार आहे, नॉलेज घेणार आहे, 15 ते 20 स्टुडंट आहे, प्रत्येकाकडं वेगवेगळ्या पद्धतीचे कॅमेरे सगळ्या गोष्टी असतात, एकमेकाचे कॅमेरे वापरून पहा, हँडलिंग करून पहा, वेगवेगळे गिम्बल वापरून पहा, आणि त्यानंतर ओळखा की आपली गरज काय आहे, आपण कोणत्या पद्धतीने काम करणार आहे, आपल्याला येतं काय, बरोबर त्या पद्धतीनं. पण आपलं तसं नाही, आधी ॲक्शन, आधी कॅमेरा, बरोबर. मग तो कॅमेरा घेतला, नाही रे याला रिझल्ट मजा येत नाही, मला 10 मिनिटचा रिझल्ट भारी वाटला आता लॉगवरती, मला ते शिकायचं आहे. मग मी तुला सांगितलं होतं M3 घेऊ नको, M4 घे. हा सर, ते कळलंच नाही मला त्यावेळेला. मी माझं डोकं लावलं, M3 घेतला. M3 8-bit कॅमेरा आहे, M4 10-bit कॅमेरा आहे. हा ते पण ती क्लासला आल्यावर कळलं ना सर मला बीट काय आहे, बरोबर. आता परत विचार, बीट काय आहे? आता ती इथे सांगायची गोष्ट नाही आहे 2 मिनिटात, त्या डिटेलमध्ये जावं लागेल. तर तुम्ही आधी प्लॅनिंग करा, काय काय करायचं आहे काय नाही, बिझनेसमध्ये कोणती गोष्ट असू द्या, आणि त्यानंतर रिझल्ट तुम्हाला ॲटोमॅटिक मिळणार आहे. पण आपलं असं आहे की आपण पहिलेच रिझल्टची अपेक्षा करतो, प्लॅनिंग नंतर, आधी रिझल्ट. शूट असं झालं पाहिजे, पण त्यासाठी प्लॅनिंग काय करायचं आहे ते पाहू नंतर, शूटला गेलो पाहू. रिझल्ट असा आला पाहिजे फक्त, पण त्यासाठी प्रिप्लॅन काय पाहिजे त्याचं आपण कधी प्लॅनिंग करत नाही. सिच्युएशन हँडलिंग म्हणजे काय? किती मित्रांना शूटला गेल्यानंतर प्री वेडिंगला किंवा वेडिंगला असं ब्लँक झाल्यासारखं होतं, कपल पुढे उभे आहे, भाई गिंबल घेऊन उभा राहिला आहे असा, आणि आता शूट काय करायचं, बरोबर ना? मेकअप आर्टिस्टनी पण टचअप वगैरे केलं, ती मुलगी म्हणते दादा आम्ही रेडी हा, हो का, बरं 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 करतो मी सुरुवात, थांबा. मग ते असे एकमेकांक पाहतात सगळे, असं होतं का? कुणाला होत नाही, त्याने हातवर करा. असं टेन्शन कोणाला येत नाही, आपण गेलो ना डायरेक्ट सुरुवात करतो, फाडून टाकतो, आपलं कामच लय डेंजर आहे. असं आहे कोण? ते स्टायली मिलिंग आपल्याला, ते आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे, असं कुणा आहे का? आजही मी ज्या वेळेला मी स्वतः शूटला असतो, तर मी पण 2 मिनटं असा विचार करतो, काय करू आता, काय सांगावं याला आता. मग मी सहज आमच्या कुमार सरांकडे होतो, सांग तू 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 कर, मी सांगतो नंतर. आजही तो प्रॉब्लेम माझ्या मला पण आहे, मी तुमच्यातलाच एक आहे, इथं उभा राहिलो मी काय वेगळा नाही आहे. काल उदय देसाई सर आले होते, 2010 त्यांचं मी सेशन अटेंड केलं होतं आमच्या इथे नारायणगावला, आले होते सरांना सांग आठवण करून दिलं, सर 2010 तुमचं सेशन अटेंड केलं होतं मी. पराग शिंदे सर होते, त्यांचं मुंबईला सेशन अटेंड केलं होतं, तर त्यावेळेला मी इथेच बसत होतो ना खाली, का मी पुढे मला स्टेजवरती घ्यावे म्हणून स्टेजवरती खुर्ची टाकून देत होते मला, असं काय होतं का? नाही. तर हे प्रॉब्लेम सगळ्यांना आहे, आणि सिच्युएशन हँडलिंग म्हणजे नक्की काय करायचं. तर यासाठी जसे आपण फोटो एडिट करताना कलरचे काही प्रिसेट असतात ना आपल्याकडे, असतात का? किती लोक प्रिसेट वापरतात फोटो एडिटिंगला? एकच व्यक्ती वापरते, सगळे वापरतात पण सांगायचं नाही.
मागितले मग कुणी? बरोबर ना, चार पाच ग्रुपने आलेत, हात वर केला एकट्याने. अरे तुझ्याकडे प्रिसेट आहे? सांगितलं नाही तुझ्या दिवस? आज पकडला तुला आम्ही. आता पहिले तुझ्या घरी जायचं आणि ते प्रिसेट दे. बरोबर, आज सापडला तू आम्हाला, आताच सोडत नाही तुला. बरोबर ना, घाबरू नका, देऊन टाका मित्रांना. दिल्याने वाढतं, पण आपलं कसं आहे, आपलं ठेवायचं लपून आणि लोकांचं पाहायचं. हे आपली महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी आहे. आपलं ना, आपलं नाही, माझ्याकडे काय नाही, तुझं बघू देख. बरोबर ना, कोण फोटोग्राफर भेटला ना, तो फोटो काढत असला का आपली लगेच नजर तिकडे, काय फोटो काढतोय बरं, कसं करतोय बरं. आणि तो म्हटला ना, सर कॅमेरा पाहू द्या, नाही आमचं शूट चालू आहे, आता नंतर दाखवतो मी. तर ठीक आहे, तर सिच्युएशन हँडलिंगसाठी आपल्याला काही प्रिसेट तयार केल्या पाहिजे आपण. जसं की सुरुवात करायची, सिम्पल काय, जर तुमची त्या कपलची ओळख नाही आहे किंवा ओळख असेलही, आता बऱ्याचदा माझ्याकडे कपल येतात ना, अननोन असतात, इन्स्टावरती मेसेज येतो, हाय सर प्लीज सेंड युअर प्री वेडिंग कोटेशन, किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतो, किंवा एखादा कॉल येतो. आम्ही काय करतो, रॅन्डमली एक पॅकेज केले, थपाक जाऊ द्या, परत काय विचारायचं नाही. कारण रोजचे 20-25 कोटेशन देतो आहे आपण, तर कोणाकोणाचा तुम्ही प्रत्येकाला रिप्लाय देऊन किंवा त्यांचा हे करू शकत नाही, फीडबॅक घेऊ शकत नाही, काय आलं सर तुमचं प्री वेडिंगचं, आणि ते तुम्ही मला मेसेज केला होता. मग करतो ना, अजून 10,000 कमी करतो ना. हां, आणि ते गाडी पण माझी आणतो, मी डिझेल पण मी टाकतो, पण ते काम मला द्याच. हे करायला आपल्याकडे वेळ नाही आहे का? आपण आपल्याकडे येणाऱ्या एन्क्वायरीची संख्या वाढवली. बरोबर ना, त्यामुळे 10 एखादी तरी आपली डन होतेच आहे. तर माझ्याकडे येतात ते ऑन सोशल मीडियावरून येतात, फर्स्ट टाईम भेटतात मला कुठे, प्री वेडिंगला. गाडीतून 4-5 जण उतरतात, तर जस्ट करावं लागतं. अरे ते व्हॉट्सअपला डीपी होता तिची कधी, तो पोरगा आहे का? आणि कधी कधी आमचा अंदाज फसतो, ज्याला चिकना असतं त्याला आपण, बरोबर ना, जे भारी दिसतं त्याला आपण, हाई कपल असतं बरं का. मग ते सांगतात, सर नाही हे मेरे भाई का प्री वेडिंग आहे, हम साथ में आहे. ओके, रॉंग नंबर. असं खूप वेळा होतं. तर ठीक आहे, कपल आले, डिस्कशन झालं, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे विचारलं, शूटला उभं राहायचं आहे, हां पकडा हात, थोडा असं कमरेला हात लावा, हे करा. त्या शक्ती पण गोंधळतात, जरी ते कपल असले तरी ते गोंधळतात. का बरं, ज्या गोष्टी एकांतात होणार आहे त्या तुम्ही 4 माणसात करायला सांगता लगेच त्यांना. बरोबर ना, तर सिम्पल गोष्ट आहे, त्यांना कम्फर्ट वाटेल, तुमची ओळख नाही, तुमच्या टीमची ओळख नाही आहे, आणि तुम्ही सांगता, धर हात, गप कमरेला पकड, हे कर ते कर, फेस क्लोज येऊ द्या, अरे चाललं आहे काय. तर त्यांच्याशी पहिले तुम्ही एकदम फ्रँकली व्हा, बोला. त्यांना असं वाटलं पाहिजे की अरे सर आपले मित्रच आहे, नाही तर मी म्हणेल ह्याला आपल्याला 16 आले फोटोग्राफीत, आपल्याला नाव आहे, आपण वर्कशॉप घेतो आणि त्याच आविर्भावात जर मी तिथं उभा राहिलो तर त्या मुलीला, ठीक आहे मुलांचं थोडंसं लवकर जुळून, त्या मुलीला कम्फर्ट वाटेल का? वाटेल. आणि तिला कम्फर्ट नाही वाटलं तर ती योग्य पद्धतीने स्टायलिंग कोरिओग्राफी जी आपण करणार आहे ते करू शकते का? नाही. तर सिम्पल गोष्ट आहे, त्यांना कॉन्फिडन्स द्या, त्यांच्याशी व्यवस्थित बोला, त्यांना जाणून द्या की आम्ही तुमच्यातलेच आहोत, आपण सारखेच आहोत, आणि आपल्याला जे काय करायचं बेस्ट करायचं आहे. तुमच्या काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील ते मला विचारा, आणि एक अर्धा तास डिस्कशन करा त्यांच्यासोबत आधी, आणि त्यानंतर शूटला सुरुवात करा. आणि मी प्रत्येक वेळी सांगतो, प्रत्येक वर्कशॉपमध्ये सांगतो की तुम्हाला ज्या वेळेला स्टायलिंगला सुरुवात करायची त्यावेळेला तुम्हाला सिम्पल स्टायलिंगपासून सुरुवात करा. काय मग सिम्पल स्टायलिंग म्हणजे काय? सिम्पल कोरिओग्राफी म्हणजे काय? कोरिओग्राफी शब्द ऐकला का आमचं लगेच थोडंसं हार्टबीट वाढतात. काय नसतं असं, कोरिओग्राफी डायरेक्शन हे सगळे ते फिल्ममधून नावं आल्यात. आणि बऱ्याचदा पाहतो फिल्ममधले लोक पण डायरेक्टर नाव लागलं म्हणजे ते खूप भारी असतं असं काय नसतं. ते आपल्यासारखे असतं, दोन पाय असतात, एक मेंदू असतो इथे आतमध्ये, आता आतमध्ये त्याचे सपार्ट असतील, दोन डोळे असतात. का खूप टॅलेंटेड लोकांना 4 डोळे दिलेत, हां 6 हात दिलेत, असं काय आहे का? नाही. तर मी सिम्पल सांगतो की दादा तुम्ही तिथं थांबा, ताई तुम्ही तिथं थांबा, कोण येतं का स्टेजवरती, आपण थोडं डेमो घेऊ. कपलवाला, तुमच्यातलं कपलवाला कोण तयार आहे, आपण डेमो घेऊ एक सिम्पल. एक डेमो देतो म्हणजे तुमचा एक प्रॉब्लेम कायमचा सॉल्व होईल. या तुम्ही कब तक कवर ला जायचं, कब तक शर्मा वगैरे. आज जर तुम्ही इथे यायला लाजताय
तर उद्या कपलपुढं काय व्हायचं? मग तुमची आणि 2018 शरद पोखरकर सारखेच आहे. मग तुम्हाला जर ह्या शरद पोखरकर बनायचं आहे तर तुम्हाला स्टेजवर नक्की यावं लागेल. आणि मग रिअली सांगतो मी, पहिला असं काय वर्कशॉप असेल ना, मी पाठीमागं कोपऱ्यात बसायचा का? बोलवलं तरी लवकर जाताना आलं पाहिजे स्टेजवरती, बरोबर ना? कोण येतं स्टेजवरती? चला दोघे जण पटकन पटकन पटकन, दोन मित्र या चला. या या या, जोरदार टाळ्या होते एकदा. सगळ्यांना दिसेल. ओके सर, आपलं नाव? दिनेश काळे. दिनेश काळे सरांसाठी जोरदार टाळ्या. त्या सर आपलं सुभाष राठोड. सुभाष राठोड, त्या दोघांमधली एक गोष्ट मला खूप आवडली. काय माहिती आहे? आपलं नाव घेताना लाजले नाही. स्टुडंट येतात बऱ्याच, मी क्लासमधलं उदाहरण सांगतो कायम. पहिला दिवस असतो, 15-20 जण असतात, कोण कुठलं काय माहीत नाही. मी प्रत्येकाला सांगतो समोर या, ओळख करून द्या, आपलं नाव सांगा, गाव सांगा, एक्सपिरियन्स सांगा. तो येतो शरद पोखरकर. कुठून आले? पुण्याहून आलो. अरे बाबा, धरून आणला का तुला? आपल्याला जर वाटतं आपलं नाव हे ब्रँड नेम झालं पाहिजे, लोकांमध्ये व्हायरल झालं पाहिजे, त्या नावाची ओळख झाली पाहिजे, तर आपलं नाव सांगताना आपण लाजलो तर लोक कसं काय आपलं नाव घेतील? आपल्याच नावाची आपल्याला लाज वाटते. पण सरांमध्ये दोघांमध्ये चांगली गोष्ट आहे की दोघं पण बिंदासपणे नाव सांगताय आणि तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आहे म्हणून ते स्टेजवरती आलेत. ओके, तर आपण एक छोटासा डेमो घेऊया की आपल्याला प्री वेडिंगला सुरुवात करायची, स्टार्ट करायची, आणि आपल्याला कपलसोबत बॉन्डिंग बनवायचं आहे, त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे, ते काय पद्धतीने कॅमेरासोबत रिॲक्ट होतात, ह्या गोष्टी चेक करायच्यात, बरोबर? हे जर चेक नाही केलं तर तुम्हाला 2 दिवस काय 8 दिवस शूट करा, तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. पण आपण उलटं करतो, डायरेक्ट थोड्याशा कॉम्प्लिकेटेड किंवा रोमॅन्टिक पोज असतात ते त्यांना सांगायला सुरुवात करतो आणि तिथे कन्फ्यूज होतात. आणि एकदा जर त्यांचा कॉन्फिडन्स गेला, मला नाही वाटतं शेवटपर्यंत त्यांना कॉन्फिडन्स येईल. तर सिच्युएशन हँडलिंग हा खूप मेन पार्ट आहे प्री वेडिंगमध्ये. तर तिथे आपण त्यांना सांगूया आता असं डिस्कस करूया की एक कपल आहे, मेल फिमेल काय ते त्यांचं ते ठरवतील, मी काही सांगत नाही कारण मला तो अधिकार नाही आहे आणि मी सांगितलं तर ते ऐकणार नाही आहे, बरोबर? तर आपण सर, हां त्यांनी सांगितलं ते लिपर अप्पर लिप्स वगैरे असताना त्यांनी कट नाही केलं ना, ते त्यामध्ये वाढले थोडा आहे पण केस. ओके ठीक आहे, तर त्यांच्याशी मी पहिले विचारतो, सर आपलं नाव काय? मॅडम आपलं नाव काय? ओके ठीक, मी शरद पोखरकर, हे माझ्यासोबत कुमार सर असतात, हे पण सिनेमाटोग्राफर आहेत, खूप छान काम आहे त्यांचं. नाही सर, हा कुमार आहे, ते माझ्यासोबत असतं, कालच गावातून धरून आणलं त्याला, असं पहिलेच प्रिवेडिंग आहे त्याचं, कसं होईल? आणि हे मेकअपवाले आमचे, ते करतात चांगलं, चांगलं करतात काम. तुम्हाला आवडला ना मेकअप? नाही सर, थोडं काळे वाटते मी. तर आपल्या टीम मेंबरची ओळख करून येतात, तो कॉन्फिडन्स नाही. हे कुमार सर आहेत, हे खूप छान सिनेमाटोग्राफी करतात, त्यांच्या ते गेले 15 वर्ष व्हिडिओमध्ये आहेत पण गेले 5 वर्ष सिनेमाटोग्राफी करतात. आणि माझ्यासोबत हे अमोल सर आहेत, ते ड्रोन फ्लाय करतात, त्यामुळे त्यांचा खूप तगडा एक्सपिरियन्स आहे. आणि बाकीचे माझे टीम मेंबर अनुप्रमुख आहे, तर आपल्या टीमची पण ओळख करून दिली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे का हे मॅडम यांचं नाव असं असतं, हे सर आहे यांचे, तर ते इंट्रोडक्शन त्यावेळी झालं पाहिजे, तर त्या पूर्ण टीमचं बॉन्डिंग बनन. कारण 2 दिवस तुम्हाला शूट करायचं, तुम्ही ॲज अ फॅमिली म्हणून तिथे वागले पाहिजे, मेन पार्ट आहे. फोटो असू द्या किंवा व्हिडिओ असू द्या, ठीक आहे, व्हिडिओला 4-5 माणसे, फोटोला 4-5 माणसे घेऊन जात नाही आपण, एक असिस्टंट आणि आपण दोघे जण फोटोग्राफी करू शकतो, पण व्हिडिओची गोष्ट आहे त्यावेळेला टीम जास्त लागते. तर तुम्हाला काही मी इंट्रोडक्शन सूचना देतो आहे का ते तुम्हाला पाळायच्यात? ओके, तर साधारणतः कॅमेरा तुमच्या समोर असेल इथे. ओके, कुमार सर हे गिम्बल घेऊन तुम्ही राहतील आणि तुम्हाला आता काय करायचं, सिम्पल चालत यायचं आहे. पण चालताना तुम्हाला काय करायचं आहे, आपण जे नॉर्मल चालतो त्याच्यापेक्षा 50% स्लो चालायचं. म्हणजे कसं? असं स्लो मोशन, स्लो मोशनमध्ये चालायचं नाही, हे क्लिअर सांगा. मी एकदा प्रिवेडिंग होतो इथे उरमुडी डॅमला, 2017 गोष्ट आहे,
त्यावेळी काय नव्हतं हे सेटअप वगैरे काय नव्हतं, कारण मी साताऱ्याला शूट करायला 2016 येतो आहे, 15-16-17 काहीच नव्हतं. तर त्यावेळी एक कपल आलं होतं UP-वरून आणि त्यांना सांगितलं सर थोडं सावकाश पळा. तर सर भाऊ खूप हायटेड होते आणि अमिताभ बच्चनचे फॅन होते, तर सर लागले पळायला स्लो मोशनमध्ये. म्हणजे त्यांची स्टाईलच वेगळी, सावकाश पळा म्हणजे काय स्लो मोशन हा परत त्यांचा एक. आणि आपण जे कॅमेरा स्लो मोशन करून दाखवतो ना तर कपलला वाटतं की आम्ही रिअलमध्ये तसंच चालतो म्हणून ते तसं होतं. तर त्यांचा तो भ्रम दूर करा. तर तुम्हाला स्लोमध्ये चालायचं म्हणजे काय करायचं, नॉर्म जसं आपण नॉर्मली असं चालतो ना तर तुम्हाला आरामात चाला. कारण माझ्यासोबत जे कुमार सर आहे त्यांच्याकडे गिम्बल आहे, त्यांना तू घेऊन उलटं चालायचं. सोबत कॅमेरा फ्रेमकडे पण लक्ष द्यायचं, पाठीमागे काय अडकलं पडले ते पडले नाही पाहिजे त्याची काळजी पण घ्यायची. ओके, सोबत गिम्बल ऑपरेट करायचं आहे, सोबत फोकस काय कॅमेरा होते ते लक्ष द्यायचं आहे आणि कपलचे एक्सप्रेशन काय येतात त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. तर गिम्बल ऑपरेट करायचं ना थोडंसं सावकाश चालावं लागतं म्हणून सावकाश चालायचं आपल्याला. ओके, आणि तुम्हाला फक्त खाली काय आहे ह्या अंदाज घेण्यासाठी 10% खाली पाहायचं आहे. 70% तुम्हाला फेस टू फेस एक्सप्रेशन द्यायचेत. ओके, आणि जर तुम्ही ह्या अँगलला पाहिलं मध्ये तर तुम्हाला पण त्याच अँगलला पाहायचं आहे. नाही तर तुम्ही इकडे पाहताय हे तिकडे पाहताय असं चालणार नाही. ओके, तर आणि मी सांगितल्यानंतर तुम्हाला थोडे 5 फुटानंतर हात पकडायचा आहे. सिम्पल सांगितलं, समजलं तुम्हाला? ओके, आता कॅमेरा रेडी केला, फ्रेम सेट केले, एक्सपोजर सेट केला. आपलं तसं नसतं, सगळं शूट करून झाल्यापर्यंत चेक करतात, अरे ते व्हाईट बॅलन्स जरा येलो झालं, ब्लू झालं, FPS जरा हेच झाला. तर कॅमेरा कुणावरही विश्वास ठेवू नका. मी माझ्या टीम मेंबरवरती पण ज्यावेळी माझ्या हातात कॅमेरा येतो विश्वास ठेवत नाही, कारण चुकून मित्राकडून काहीतरी उलटपालटं सेटिंग झालं असतं. HD 4K, 4K HD, FPS 50-100 अजून काही झालेलं असतं आणि शूट झाल्यानंतर त्याला दोष देऊन नावं ठेवून भांडणं करून काही होत नाही. तर बेस्ट वे आहे की आपण आधीच सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. ओके, सगळं सेट केलं, सर ओके, यस रेडी, विचार सर तुम्ही रेडी आहेत का, आधी काय विचारतो अँड देन ॲक्शन. ओके रेडी, ॲक्शन घ्या, चालत काय झालं, गपलं झालीच ना, गपलं झालीच नाही. आता हे दोघं फोटोग्राफर आहेत ना आपण, व्हिडिओचं काम करता ना, मग आपल्याला जर येत नाही, आपल्याला जर येत नाही तर क्लायंटकडून कशी अपेक्षा ठेवता तुम्ही, त्यांनी बरोबर केलं पाहिजे, हा पॉईंट आहे की नाही. आपल्याला जर येत नाही, एखादी स्टायलिंग करायची, एखादी ॲक्टिंग करायची, एखादी ते लाजायचं आहे, ते मुलीला सांगा. आता मुलीला असतातच, मग तिला काय सांगायचं, अरे पण कॅमेरा समोर काय कसं एक्सप्रेशन द्यायचे, कोणत्या अँगलने द्यायचे, केसामधून हात कधी फिरवायचा आहे, कधी डोळेवर करून पाहायचं आहे, ती काही PhD करून आलेली आहे का, तर तुम्ही तिला सांगितलं पाहिजे आणि तिला सांगण्यासाठी तुम्हाला आलं पाहिजे पहिलं. मेन गोष्ट काय आहे, आता चालायचं त्याला सांगितलं सिम्पल सावकाश चालत या आणि मीच त्याच्यापासून पळत पळत आलो इकडे, घेतला कॅमेरा जमणार नाही, त्याला सिम्पल सांगा की एकमेकडे पहा. ओके, आणि सावकाश चला. सिम्पल, यस, आपल्याला स्वतःला आलं पाहिजे. आपण आता मी जर समजा केलेस 2015-16 सिनेमाटोग्राफीमध्ये काम करतोय आणि ज्या सिम्पल गोष्टी आहे ज्या तुम्ही कपलकडून अपेक्षा करता याच्या तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला 0.1% पण अधिकार नाही की ती कपलकडून तुम्ही ती अपेक्षा करा. आता बऱ्याचदा तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील सर, ते एक्सप्रेशन कसं काय मिळतात, बरोबर ना, विषय काय येतो कपलकडून तुम्हाला एक्सप्रेशन कसं काय मिळतात, त्यांची ॲक्टिव्हिटी तशा कशा होतात. मेन गोष्ट ती आहे की आपण ते कसं करून घेतो. आता बऱ्याचदा प्री वेडिंग क्लास असतो किंवा आउटडोअर सेशन असतो, सिनेमाटोग्राफी वर्कशॉप असतं, त्यावेळेला कोण असतं सोबत, ॲक्टर हे मॉडेल्स असतात. लोकांचं मॉडेल असलं ते जमतं, ते करतात लगेच. मॉडेल असले तरी त्यांच्याकडून 10-10 रिटेक होतात का, आपल्याला जे पाहिजे त्यांच्याकडून ते त्यांना समजणं गरजेचं आहे आणि त्यांना कधी समजेल ती गोष्ट स्वतः तुम्ही करून दाखवली तर. आता मुलीला सांगता काय, तुम्ही काय करा सावकाश, हा
समजायची पद्धत काय पहा, चार वेळा झालं, पाच वेळा झालं, ती पोरगी म्हणते सर हे कॅन्सल करा, दुसरं काहीतरी सांगा, ते मला नाही जमणार. का जमणार नाही मला? तर तुम्हाला ते तुम्ही ते सांगण्यात अपयशी ठरले, त्यांच्याकडून जे कोरिओग्राफी करायची ते सांगण्यात तुम्ही अपयशी ठरले, म्हणून तुम्हाला ते त्या मुलीला जमत नाही. तिला जर सांगितलं ताई तुम्ही काय करा, तुमचा तो ड्रेस आहे पकडा, फिरताना तुम्हाला एकदम सावकाश फिरायचं आहे, क्लॉकवाईज फिरायचं आहे का अँटी क्लॉकवाईज फिरायचं आहे काय ते व्यवस्थित सांगा. डोळे कुठे असले पाहिजे, नजर कुठे असली पाहिजे हे त्यांना व्यवस्थित समजून सांगा. तो मुलगा जर तो पुढे उभा आहे तो फिरतोय, तर फिरता फिरता त्यांच्याकडे पहा किंवा अजून काय कुठे दुसरीकडे पाहायचं किंवा वरती पाहायचंय हे त्याला क्लिअर सांगा. ड्रोनचा शॉट असेल तर वरती पाहायला सांगा. हे सगळ्या गोष्टी क्लिअर करा आधी, आणि त्याला एकदा स्वतः समजून सांगा. चार काम करायचे आणि चक्रामध्ये सांगा पूर्ण करा, बरोबर ना? म्हणजे या गोष्टी तुम्ही क्लिअर केल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिकेशन. आणि मी सुरुवातीला आल्या आल्या बोललो होतो की जोपर्यंत तुम्हाला कम्युनिकेशन करता येत नाही समोरच्यासोबत तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करू शकत नाही. आता प्रॉब्लेम तुमचा काय आला, तुम्ही असं लाजल्यासारखं चाललंय. सिम्पल बघा, आता थांबवलं सर इकडे डेमो देतो मी तुम्हाला एक, जे आम्ही प्रिवेडिंगला करतो कंटिन्यू. तुम्ही थोडं इकडे या, इकडनं पहा. आता मेन गोष्ट आहे, कपलला सांगायचं आहे की दाखवायचं आहे आम्ही कसं करतोय. कपल कुठं उभे असतं? तुमच्या माग आणताना तुम्ही काय करताना डेमो देता, जमणार नाही. ज्या ठिकाणी कॅमेरा असणार आहे, कॅमेरामध्ये जी फ्रेम दिसणार आहे त्या ठिकाणी कपलला उभे करा आणि मग त्यांना डेमो द्या. सिम्पल गोष्ट आहे. अमोल सर या इकडे. तर आपल्याला चालत जायचं सोबत. ओके, आपल्याला काय करायचं, खाली पडलो नाही पाहिजे, खाली दगडी बिगडी नको, म्हणून थोडंसं खाली पाहायचं आहे. बाकीचं 70% काय करायचं, आपल्याला फेस टू फेसच पाहायचं आहे. ओके चलो, आणि तिथे गेल्यानंतर एक 5 फुटांचा आपल्याला हात पकडायचा आहे. ओके चलो, सिम्पल गोष्टी आहेत. बॉडी लँग्वेज किती सिम्पल होती. आता हे जर आपण करून दाखवलंय तर त्यांना काय ते 100% ते जमणार आहे असं काही नाही, पण त्यांना एक समजेल काय करायचंय. बरोबर, हात धरून गोल फिरवा. कसं हे असं हात पकडा, तू काही गोल फिर, गोल फिर. समजणार नाही, डेमो गरजेचा आहे. आज तुम्ही आता सॉन्ग पाहिले, मग अशी एक 90s सॉन्ग दाखवलं होतं मी, कयामत से कयामत मधलं सॉन्ग होतं आय मेरे हम सफर. त्यानंतर रामलखनमधलं होतं कोणतं, मुझे तुमसे हे कितने गेले. त्यानंतर बाजीगरमधलं होतं किताबे बहुत सी, बरोबर. आणि त्यानंतर बरसातमधलं होतं तेरी याद आओ पे मारता हूं. तरी टिकटॉक स्टाईल प्रिवेडिंग केलं मी, आणि त्याचा BTSचा व्हिडिओ पण यूट्यूबवरती मी अपलोड केला आहे. की प्रत्येक गोष्ट ती, तो आमचा टीम मेंबर होता तो मुलगा, त्यांनी सांगितलं की दादा आपल्याला प्रिवेडिंग करायचं, माझं लग्न ठरलं आहे, लॉकडाऊनमध्येच लग्न होतं. म्हटलं चालेल करूया, म्हटलं लोकेशन डेट सगळ्या गोष्टी ठरल्या आणि त्यानंतर शूटला गेलो. तर त्यांनी सांगितलं, त्याला म्हटलं माझ्या डोक्यामध्ये असा एक वेगळा कन्सेप्ट आहे, मला एक वेगळा प्रयोग करायचा आहे. कारण काहीतरी वेगळं केलं तर आपल्याला, चॅलेंजिंग वर्क केलं तर आपल्याला मजा येते. आता रोजच्या सारखं पकडायला हातात कॅमेरा, हात पकड, ओके खेळ जवळ, डोक्याला डोकं लाव, गोल फिरव, चालत या, खाली बसा, नाकाला नाक घासा, हे रोजचं चालू आहे आपलं ना. पाण्यात जा, खाद्यामधून सावकाश हात घालाव फिरव, केसाची बटमधून एक हात फिरव, हे रोजचं चालू आहे. तर मला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यासाठी मला एक वेगळं कपल पाहिजे होतं, पण क्लायंट ह्या गोष्टी ऐकत नाही. मग मी ट्राय करायचं ठरवलं मित्रावरती. मित्र म्हणला जमणार नाही, मला नाही आवडणार असं प्रिवेडिंग. म्हटलं का ती मुलगी, त्याची बायको जी फियांसी होती ती पण, ती म्हटलं कधी माणसात गेलेली नाही, तिला माहिती नाही गोष्टी काही, तर जमणार नाही ते. आपण रेग्युलर प्रिवेडिंग असतं तसं करूया. म्हटलं मग चार्जेस लागतील. काय होईल, चार्जेस लागतील त्याला का बरं? अरे आपण एकत्र काम करतो, तुला जे पाहिजे तुझ्या पद्धतीनं पाहिजे त्याला पैसे लागतील, आणि फुकटमध्ये पाहिजे तर माझ्या पद्धतीनं होईल, बरोबर ना? कोणता पाहिजेस ठरव तू,
सांग मला, नसन पटत तर आपण घरी जाऊ आता. आता सासरवरचे सगळे आले ते म्हटलं तो कसा नाही म्हणून. आणि 5 वर्षांनी मी सिनियर त्याला शेवटी. ठीक आहे बाबा, तू म्हणशील तसं, पण तिला नाही जमलं ती तुझी जबाबदारी. म्हटलं हां ठीक आहे, मी आहे ना. तर त्या गोष्टीसाठी आम्ही खूप एफर्ट घेतले, खूप प्रयत्न केले. ती मुलगी आधी नाहीच म्हणायची, ती नाही जमत, हे होतं आहे ते होतं आहे. पण 2 दिवस कंटिन्यू शूट केलं, पाऊस यायचा, लोकेशन सिम्पल होतं, लॉकडाऊन होतं, त्यामुळे कुठे जाता येत नव्हतं, चोरून शूट करायचं कारण बाहेर पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या. आणि त्यातून ते शूट केलं, त्यात मला खूप काही चुका झाल्या असतील माझ्याकडून त्यामध्ये, पण मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर मी एक 90s सॉंग तुम्ही पाहिलं असेल, ऐसी दिवानगी, ते एक सॉंग असं ॲज अ एक्सपेरिमेंट ट्राय केलं. त्यात मला एक कॉन्फिडन्स आला की यार आपल्याकडे उद्या फिल्मचं जरी काम आलं ना, अल्बम सॉंगचं काम जरी आलं ना, लिपसिंगवरती करायचं तरी आपण ते करू शकतो. पण ह्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागले, तर स्वतः गोष्टी करून दाखवाव्या लागल्या. तसं तुम्हाला जे आपल्यासोबत आहेत कपल आहेत त्यांना त्या गोष्टी सांगणं, करून दाखवणं गरजेचं आहे. ओके, तर एकदा लास्ट डेमो द्या सगळ्यांना, मग तुम्ही जाऊ शकता. आणि इज्जत ठेवा माझ्या, एवढं शिकवलं आहे. ओके रेडी, अमोल सर काय मारा गिम्बल पकडा. ते फिल येत नाही ना त्याशिवाय शूटचा, या तुम्ही इथं करू शकता. ओके ठीक आहे, रेडी, लुक फेस टू फेस, ऍक्शन. कावळा. ओके थँक्यू सर, खूप छान. त्यांनी त्यांचा फर्स्ट टाइमचा परफॉर्मन्स, सेकंड टाइमला त्यांनी परत रिटेक केलं, आणि थर्ड टाइम, त्यातला फरक कळला तुम्हाला? तर या सिम्पल ॲक्टिव्हिटी कशा तुमच्या समोरच्या करून घ्यायचं आहे. तुम्ही सिनेमाटोग्राफर आहे, तुम्हाला येतं सगळं, ते कॅमेरा सेटिंग लावायचं, ते एक्सपोजर ट्रायंगल करायचं, ते सगळं येतं. तुम्हाला पैसे कसले मिळतात माहिती का? आता समजा माझ्याकडे एखादं क्लायंट आलं, तर मग ह्या गोष्टी रोज करून करून मला त्यात मी पारंगत झालो. पण पैसे कसले घ्यायचे माहिती का? क्लायंटचे नखरे उठवायचे, नखरे सहन करणं, त्यांना हँडल करणं. त्यांनी मधीच म्हटलं नाही आम्हाला असं शूट पाहिजे, हेच पाहिजे. तर त्यांची तुमच्यात किती कन्व्हिन्सिंग पॉवर आहे, किंवा तुम्ही त्यांना काय पद्धतीने कन्व्हिन्स करू शकता, किंवा किती त्यांचं सॅटिस्फाईड करू शकता, ही गोष्ट खूप आणि खूप महत्त्वाची आहे. आणि ही गोष्ट जर तुम्हाला नाही जमली, तर तुम्ही कितीही चांगले सिनेमाटोग्राफर असू द्या, फोटोग्राफर असू द्या, तुम्हाला तुम्ही मार्केटमधून फेल आहे. ओके नेक्स्ट, ट्यूनिंग विथ कपल, ते पण झालं. आता कसं वागलं पाहिजे ट्यूनिंग विथ कपल? आता याच्यामध्ये मेन पॉईंट आहे रिक्वायरमेंट कपलच्या. बऱ्याचदा असं होतं की आपल्या डोक्यात काही कन्सेप्ट असतात. आता तो मित्र होता म्हणून त्याला मी सांगितलं का असं शूट करायचं आहे, का तुला फुकट द्यायचं आहे ना. पण ते जर क्लायंट असतं, मी असं करू शकत नाही, माझी संकल्पना त्यांच्या मी लादू शकत नाही, कारण ते मला पे करतात. आणि जर एखादी माणूस पे करतो आहे तर त्याला त्याचं समाधान झालं पाहिजे. प्रिवेडिंग त्यांच्यासाठी करायचं आहे, माझ्यासाठी नाही करायचं, बरोबर. तर त्यांना रिक्वायरमेंट काय आहे, त्याला काय पद्धतीने शूट पाहिजे, त्यांच्यासाठी काम करा. तुम्हाला आवडतं म्हणून ते करू नका. वेस्टर्न टाईपचं शूट करायचं आहे, कपलने सांगितलं नाही, आमच्याकडे फॅमिली थोडी नियमाठी घालणारे आहे, चालणार नाही, तर तुम्हाला ते ऐकावं लागेल. त्याला असं नका सांगू असं कळलं प्रिवेडिंग होतं का, आणि ते असं करावंच लागतं प्रिवेडिंगमध्ये, त्याच्यामुळे प्रिवेडिंगमध्ये मजा येत नाही राव, नुसतं बसा एकमेकांना पहा. ठीक आहे ना, सिम्पल. त्यांना जर तेच पाहिजे, त्यांची रिक्वायरमेंट तशी आहे, तर तुम्ही त्यांना तसं काम दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शूटचं प्लॅनिंग पाहिजे, बजेट ठरलं पाहिजे, कारण आपण सगळं ठरवतो आणि बजेटमध्येच मार खातो. गोव्याला जायचं आहे, सांगितलंच नाही कपलला का ट्रॅव्हलिंगचा खर्च होईल, त्याचा स्टेचा होईल, फूडचा होईल, बाकी संध्याकाळचा खर्च आमचा आम्ही करू, तो नाही तुमच्यावरती टाकत. तर गोव्याला गेलं म्हणजे खर्च होतच ना. हां, ते वाक्य आहे ना, सब करते है लेकिन कोई बताता नाही, वैसे सिच्युएशन राहते आहे. हां, तर ह्या गोष्टी त्यांना पहिल्या कल्पना द्या की असा असा खर्च होऊ शकतो, एवढे दिवस लागू शकतात, तिथं सध्या क्लायमेट उन्हाळा खूप गरम आहे किंवा काय. तर ह्या गोष्टी त्यांच्याशी तुम्ही डिस्कस केलं पाहिजे. नेक्स्ट, गिअर्स. गिअर्स काय वापरायचे? आता माझ्याकडे एवढी लिस्ट आहे, 8 पॉईंट आहे. काय काय? कॅमेरा. कॅमेरा कोणते वापरू शकता? मिररलेस कॅमेरे बेस्ट, लाईट वेट, त्यामध्ये तुम्ही ब्रँड तुमच्या चॉईसनुसार कोणत्या कंपनीचा कॅमेरा घ्यायचा तुमच्या चॉईसनुसार ठरू शकता. चॉईस आणि तुमची रिक्वायरमेंट काय आहे. तुम्हाला 10 बीट शूट करायचं आहे, तर 10 बीटसाठी आपल्याकडे सध्या R6 R5 कॅमेरा आहे कॅननकडे, सोनीकडे M4 आहे,
7S3 जो स्वतः मी यूज करतो जो कॅमेरा फक्त व्हिडिओसाठी आहे तो. अजून जर तुमची बजेट असेल खिसा गरम असेल तर FX3 घ्या, FX6 घ्या, बरोबर. त्यानंतर लेन्सेस, प्राईम लेन्सेस मस्ट गरजेचं आहे, प्राईम लेन्सेस यूज करणं. म्हणजे काय, त्याला खूप नाव आहे, ब्लॉक लेन्स, प्राईम लेन्स, फिक्स लेन्स. मी कोणती यूज करतो मग, बरोबर ना प्रश्न असतो. तर मी सध्या 7S, त्यावेळी माझ्याकडे फक्त कॅनन, आधी कॅननचं किट होतं, त्यावेळी माझ्याकडे 14 mm 24-105 ती पण होती, 24-70-2.8, पुन्हा 35 सिग्मा 50 mm कॅनन, 85 सिग्मा 70-200 कॅनन, ह्या लेन्सेस होत्या. पण मला ज्यावेळी कन्वर्ट व्हायचं होतं सोनीमध्ये, त्यावेळी मी ठरवलं की आपण एवढा मोठा सेटअप आहे, आपण सगळं स्विच करू शकत नाही. तर मी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनला 7S3 कॅमेरा घेतला, त्यासोबत एकच लेन्स घेतली, 35 mm 1.4 जी मास्टर, आणि त्याच्यावरती 2 महिने काम केलं. त्याच्यावरतीच मी काय केलं, एकच लेन्स, एकच कॅमेरा, एकच. माझा तो फंडा आहे की मी 35 mm आणि एक चांगली कॅमेरा बॉडी याच्यावरती पूर्ण वेडिंग पण शूट करू शकतो आणि प्री वेडिंग पण शूट करू शकतो. ठीक आहे, काही लिमिटेशन्स येतील, पण त्याच्यावरती माझ्यामध्ये माझा एक्सपिरियन्स सांगतोय ते बरोबरच असं नाही. कुणाचं मत वेगळं पण असू शकतं, चॉईस वेगळी पण असू शकते. तर मी 35 वरती जास्त काम करतो. आता तुम्हाला जे व्हिडिओ दाखवले त्यामध्ये पण 35 mm वरतीच काम केलेलं आहे, आणि काही जे शॉर्ट्स आहे टेली शॉर्ट्स ते मी स्लायडरवरती, कारण माझ्या सिनेमाटोग्राफी सुरुवात झाली स्लायडरवरती, त्यावेळेला गिम्बल ड्रोन वगैरे काही नव्हतं. स्लायडर, ट्रायपॉड आणि 5D Mark III कॅमेरा आणि 70-200 त्याच्यावरती माझी सुरुवात झाली आहे होती, आणि तेव्हापासून मला ती सवय आहे त्याच्यावरती काम करायची. आजही माझ्याकडे ते तो स्लायडर मॅन प्रोटोचा ट्रायपॉड आहे, त्याच्यावरती काम करतो आहे. गिम्बल गरजेचा आहे, चांगला स्टेबल असणारा, स्टेबिलिटी असणारा गिम्बल घेऊ शकता. ड्रोन, ऑडिओ गिअर्स पाहिजे तुमच्याकडे, तर ऑडिओसाठी काय वापरू शकता. जर तुम्हाला ऑडिओ कॅप्चर करायचं आहे तर तुमच्याकडे त्यासाठी काही माईक्स असले पाहिजे. सध्या रोडचे माईक जे आहेत, रोड कंपनीचे, ते चांगले आहेत. आणि ज्यावेळी तुम्हाला लिपसिंगवरती कोरिओग्राफी करून शूट करायचं आहे तर मी एक JBL छोटा स्पीकर आहे तो यूज करतो, त्याच्यावरती मी ऑडिओ देत असतो. आणि त्यानंतर लाईट्स, लाईट्समध्ये मी काही जास्त हायफाय खूप कॉस्टली लाईट वापरत नाही, त्यामध्ये मी LC 500 माहिती सगळ्यांना ती लाईट यूज करतो. आणि सोबत माझ्याकडे अजून एक लाईट आहे, हॉकोची स्पॉटलाईट, हॉको ऑनलाईन घेतलेली आहे मी ती, ती एक लाईट मी ॲज अ बॅकलाईट म्हणून यूज करतो. तुम्ही ते शूट पाहिलं असं, मशाली पेटवलेलं, बॅकग्राऊंड ब्ल्यू झालं आहे, तर तिथे ॲम्बियन्स लाईट पण होता त्या जाळाचा, मशाली पेटवलं त्याचा, आणि बॅकग्राऊंडला मी हॉको लाईट दिली होती की जो धूर वगैरे होतो आहे तो व्हिजिबल झाला पाहिजे, बॅकग्राऊंडमधून लाईट आली पाहिजे कॅमेरामध्ये, त्यासाठी ती हॉको लाईट यूज केली होती. असे एक नॉर्मल लाईटचे गिअर्स यूज करून मी काम करतो आहे. आणि माझे पहिल्यापासून एक पद्धत आहे, कॅमेरा लेन्सेस चांगले घेतो, ते चांगला यूज करायच्या, पण खूप बाकीच्या गोष्टीमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट करून खूप खर्च करून रिझल्ट येतोच असं काय नाही. तुम्ही नॉर्मल गोष्टी यूज करून पण चांगला रिझल्ट काढू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी एक काही पॅरामीटर्स तयार केले दोन. तुम्ही कोणतंही काम करताना फोटोग्राफी असू दे सिनेमाटोग्राफी असू दे, दोन गोष्टीमध्ये काम करतो. पहिली गोष्ट म्हणजे सायन्स. सायन्स म्हणजे काय, कॅमेरा सेटिंग, बरोबर. मग त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ शूट करताय तर तुम्ही 4K ठेवायचं का HD ठेवायचं, त्यानंतर FPS काय ठेवायचा, हा एक फिक्स, एकदाच फिक्स करण्याचा पार्ट आहे. तो प्रत्येक फ्रेमला तुम्हाला चेंज करावा लागत नाही. तुम्हाला मास्टर की कुठे करायची माहिती आहे, ह्या 4 गोष्टी आहेत ना, यामध्ये तुम्हाला मास्टर की करायची. पहिली गोष्ट काय आहे, शटर स्पीड. शटर स्पीड किती असला पाहिजे कोण सांगू शकतं? माईक, नाही माईक घ्या, माईक घ्या, सगळ्यांना ऐकायला गेलं पाहिजे. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात, पण यांच्यापर्यंत पण पोहोचल्या पाहिजे सगळ्यांपर्यंत. नाही चालू का, दुसरा आहे तिथं.
आपल्याकडे खूप चांगला आहे गुरु आहे, कोण माहितीये? गुगल बाबा. बस माईक ठेवू नका, तरी तिथे लागेल तेव्हा ते घेतील. आपल्याकडे खूप चांगला गुरु आहे यूट्यूब बाबा, पण त्याला काय विचारायचं हे आपल्याला अक्कल पाहिजे. काय विषय त्याला काय विचारायचं? आता ॲड येते ना गुगल से पूछो हर सवाल, बरोबर. पण त्याला काय विचारायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. मी पण बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबवरून शिकतो किंवा शिकलो आहे. प्रीमियर पूर्ण मी यूट्यूबवरून शिकलो आहे, कारण त्यावेळेला प्रीमियर शिकवणारं कोणच नव्हतं. आणि ज्यांना काय प्रीमियर येत होतं त्यांच्याकडे गेलं का ते लगेच बंद करायचे, चल चहा प्यायला. आता लई काम आहे मला बाहेर जायचं आहे, तुझा आता बरोबर ना. तर प्रीमियर पूर्ण यूट्यूबवरून शिकलो, नंतर काही तुमच्यासारखी चांगली माणसं भेटली, त्यांनी थोडं जवळ केलं, काही चार गोष्टी चुकत होत्या त्या सांगितल्या आणि हळूहळू प्रगती झाली. तर शटर स्पीड हे तुमचं एफ पी एसच्या डबल पाहिजे, तुमचा फ्रेम रेट जो आहे. आता एफ पी एस म्हणजे काय? एका सेकंदामध्ये किती फ्रेम तुम्ही कॅप्चर करता, तो मिनिमम 50 पाहिजे, कारण तुम्हाला स्लो मोशन करायचं आहे. स्लो मोशन करायचं आहे तर स्लो मोशन केल्यानंतर 50% प्रत्येक सेकंदामध्ये 25 फ्रेम येतील. आणि ब्रॉडकास्टचा स्टँडर्ड आहे की 24 फ्रेम मिनिमम तरी तुमच्या व्हिडिओमध्ये पाहिजे. त्यानंतर ॲपरेचर, आपण एवढ्या महागातल्या 1.5 लाखाच्या लेन्स घेतो 1.4 आणि त्या जर 5.6 वापरल्या तर मजा येईल का? नाही. लो लाईटला काम करायचं आहे. तो मशालींचा व्हिडिओ होता, तो शूट करताना मी ॲपरेचर 1.4 होतं, माझा एफ पी एस होता 100, शटर स्पीड होतं 200. आय एस ओ किती असेल मग? नाईटला शूट करतोय एल सी लाईटचा, फ्रंटला फील्ड लाईट म्हणून यूज करतोय, बॅकला हाकोची लाईट आहे. एफ पी एस 100 आहे, त्यामुळे शटर स्पीड 200 आहे, ॲपरेचर 1.4 आहे. तर हे काय असेल? हा आपण बोलू राहू, किती? 1001 200. ओके, हे खाली आले, प्राईस कमी केली, त्याच्या खाली नाही येऊ शकत. ओके, अजून कोण सांगू शकतं? हे शूट मी लॉगवरती करत होतो 800. ओके, ठीक आहे, जवळपास कोण जात नाही मीच सांगतो. 52,000 काय होतं आहे सो? 52,000. हे कशामुळे शक्य झालं? ते शूट मी लॉगवरती करत होतो. कशावरती? स्टँडर्डवरती. नॉर्मल शूट करता त्याला असं जमणार नाही, वाटोळं करून टाकशान त्याच्या कामाचं. प्रिवेडिंगचं काय होईल? वाटोळं होईल. तर लॉग हा तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यावा लाग लागेल. त्यानंतर तुम्ही 52,000 आय एस ओला पण काम करू शकता. ग्रेन्स नॉईज येणार नाही, पिक्चर क्वालिटी एकदम परफेक्ट राहील. पण त्यासाठी तुमच्याकडे 100% लॉगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि मी कायम सांगतो की अर्धवट नॉलेज म्हणजे सुसाईड करणं. काय? इथे एक मुलगा उभा आहे, पुढे मध्ये दरी आहे आणि तिकडे एक पैशाची बॅग ठेवली, त्याला म्हटलं जा पळत जाऊन पैशाची बॅग घेऊन ये. पण म्हणायच्या आधीच तो काय पळत सुटला. अरे पण सांगायचं मध्ये दरी आहे, तुला जाताना लांब उडी मारावी लागेल. त्याने अर्धवट ऐकलं, पळत गेला, कुठं पडला? दरीत पडला. आपलं पण तसंच होतं, कोणतरी मित्र भेटतो यूट्यूबवरती, एखादा व्हिडिओ पाहतो, अजून कुठं थोडंफार नॉलेज भेटतं आणि लॉगवरती शूट करायला सुरुवात करतो. पण जे नियम आहे त्या गोष्टी आपण पाळत नाही आणि फेल होतो. तर लॉगवरती आपण थोड्या वेळाने बोलूया. तर शटर स्पीड, ॲपरेचर, आय एस ओ आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हाईट बॅलन्स, तो कुठं कशात ठेवू शकतो? केल्विनमध्ये, बरोबर. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही मास्टर झाले पाहिजे. मास्टर म्हणजे काय? कॅमेरा बंद आहे पण कॅमेरा सेट करताना तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये पहिला कॅमेरा सेट झाला पाहिजे. मला इथं शटर स्पीड काय ठेवायचं आहे 200, कारण एफ पी एस माझा 100 आहे. ॲपरेचर, मला बॅकग्राऊंडमध्ये डेप्थ जास्तीत जास्त पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त बॅकग्राऊंड ब्लर झालं पाहिजे मला 1.4 त्याच्या खाली नाही आहे. ओके, आय एस ओ लाईटिंग कंडिशन काय आहे? इथं मी सांगेन की लाईटिंग कंडिशन ठीक आहे, इथे 1000 किंवा 800 आय एस ओ ठीक आहे. ओके, आणि त्यानंतर व्हाईट बॅलन्स, ह्या सिच्युएशनला मला वाटतं इथं 5200 किंवा त्याच्या आसपास 1200 इकडे तिकडे हा व्हाईट बॅलन्स परफेक्ट आहे. लावून पहा कॅमेरा सेटिंग, मी तर अंदाजे सांगितले तो बरावून. आणि मी काय कॅमेरा नाही आणला, आधी चेक करून पाहिलं आहे मग सांगतो आहे. आता सरांनी मग अशी कॅमेरा घेतला असेल, चेक केला असेल आणि आता इथं स्टेजवर बाता मारतात, असं काही नाही आहे. मला सवय एक स्वतःला चॅलेंज करायचं. जालन्याला वर्षभर होतो हाफ डे फोटोग्राफी, हाफ डे
सिनेमाट्रॉफी असे तुमच्यासारखे 150-200 फोटोग्राफर मित्र भेटले होते, सगळे बसले होते. तर फोटोग्राफीचा डेमो द्यायचा आहे, तर मी सांगितलं की लाईट कॅमेरा सेटिंग स्वतःला रीड करता आल्या पाहिजे आधी. तर त्यावेळेला म्हटलं सर तुम्ही डेमो द्या, देतो डेमो. कॅमेरा घेतला, R6 कॅमेरा माझ्याकडे, कॅमेरा सेट करायला लागलो. एक मित्र आला, सर तुमचा कॅमेरा आहे तुम्हाला माहिती आहे, माझा कॅमेरा घ्या. त्यांनी त्याचा कॅमेरा दिला, खूप उलटंपालटं काही सेटिंग करून ठेवलं होतं, ते सगळं व्यवस्थित केलं, कॅमेरा सेट केला आणि फर्स्ट क्लिकमध्ये तो फोटो परफेक्ट आला. ठीक आहे, देवाची पण साथ असते त्याला थोडीफार, नशीब पण. पण तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता म्हणून मी करू शकलो. मी जर आधी घाबरलो असतो तर ती गोष्ट झाली नसती. त्यामुळे एक सवय लावून घ्या का, तुम्हाला एक्सपोजर ट्रायंगल आणि व्हाईट बॅलन्स हा प्रत्येक वेळेला माइंडमध्ये रीड करा, त्यानंतर कॅमेरामध्ये सेट करा. आपण काय करतो, आधी कॅमेरा टाकतो, उलटा पालटा होतो, मग परत चेक करत बसतो. तर स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स आला की आपल्याला कॅमेरा सेटिंग ह्या स्वतःला पहिला रीड करता आल्या पाहिजे डोळ्यांनी. आणि तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही तो पुढे जाण्यापासून. पण तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आला पाहिजे. तर नेक्स्ट आता हे झाले आर्ट, याच्या व्याख्या आहे सायन्स. सायन्सचे चार पिलर आहे, कोणती वास्तू किंवा काही घर उभी करायची, आपल्याला चार पिलर लागतात ना, घर उभं करायचं, चार खांब उभे केल्याशिवाय आपण छत टाकू शकत नाही. तीनमध्ये पण होतं पण ते आर्धवड होतं. त्रिकोणी घर पाहिलं कोणाचं, त्रिकोणी घर पाहिलं नाही ना. तर चार पिलर तरी पाहिजे ना. तसं हे चार पिलर आहे सायन्सचे आणि चार पिलर आहे आता आर्टचे. ह्या आठच गोष्टींना मी फॉलो करतो आणि काम करतो. ह्या चार गोष्टी कंटिन्यू कॅमेरामध्ये चेक करत असतो शूट करताना, आणि ह्या चार गोष्टी डिस्प्लेवरती चेक करत असतो. फ्रेमिंग, कंपोजिशन, फ्रेमिंग, अँगल आणि लाइटिंग. सायन्सचे चार पिलर आणि त्यावरती उभे केले आर्टचे चार पिलर. ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही तगडे झाले, मास्टर जर झाले, तुमचं काम बाप होणार, लिहून देतो मी. हा माझा कॉन्फिडन्स आहे. आणि माझ्याकडे जे स्टुडंट येतात किंवा जे सहकारी फोटोग्राफर बंधू शिकायला नॉलेज घ्यायला येतात, त्यांना मी ह्या आठच गोष्टी शिकवतो, वेगळं काही शिकवत नाही. कारण आज ना उद्या तुम्हाला कॅमेरा सेटिंग करणार आहे, FPS काय आहे, HDचं 4K करणार, 4Kचं 8K करणार, कॅमेरा चेंज होणार आहे, सगळं होणार आहे. पण तुम्हाला आयुष्यभर ॲपरेचर वापरायचं सोडून द्यावं लागणार आहे का, शटर स्पीड वापरायचं सोडून द्यावं लागणार आहे का, ISO कॅमेरातून गायब होणार आहे का, व्हाईट बॅलन्स कॅमेरातून गायब होणार आहे का. त्या सेटिंग तुम्हाला आयुष्यभर काम करायचं त्याच्यावरती. आणि त्याचसोबत तुम्हाला ह्या चार गोष्टी, कंपोजिशन, एखादी ऑब्जेक्टचा फोटो घ्यायचा आहे, व्हिडिओ घ्यायचा आहे, त्याचं कंपोजिशन कसं करता, इलिमेंटला प्लेस कसं करता. जर माझा फोटो घ्यायचा आहे आणि स्क्रीनसोबत घ्यायचा आहे, मी असा उभा राहिलो चालेल का. हे झालं बॅकग्राऊंड. तर मी एक ऑब्जेक्ट आहे तर मला कुठं प्लेस केलं पाहिजे, एकतर ह्या साईडला मी रूल ऑफ थर्डमध्ये प्लेस होऊ शकतो असा कासा, कोणतं बरोबर आहे असं, नाहीतर इथे बरोबर आहे का, बरोबर. बरोबर ना. तर मेन गोष्ट आहे कंपोजिशन. त्यासाठी पहिलं बॅकग्राऊंडचा अभ्यास करा, बॅकग्राऊंडमध्ये काय काय इलिमेंट आहे, काय काय गोष्टी आहेत जे तुम्ही ऑब्जेक्टला कुठं प्लेस करू शकता. त्यानंतर फ्रेमिंग, फ्रेम तुम्हाला क्लोजला करायची लावायची, मिड लावायची का वाईड फ्रेम पाहिजे, मग त्यासाठी फोकल लेंथ काय वापरायची, 14-24-35-50, त्यानंतर माझ्याकडे जागे 70-200. आणि मी अभिमान वाटतो मला कधी कधी, किंवा मी बऱ्याचदा पाहतो 70-200 वापरणारं सिनेमाट्रॉफीमध्ये कोण भेटतच नाही. आपल्यात आहे कोण सिनेमाट्रॉफीमध्ये मी 70-200 यूज करतो, हां आहे का. ट्रायपॉड यूज करतो, स्लायडर यूज करतो, आहे का कोण. कारण मी ज्या मी यूज का करतो, कारण मला ती सवय लागली, मी शिक माझं सुरुवात तिथून झाली. माझे सुरुवातीचे सगळे व्हिडिओ पहा 70-200 70-200 5D Mark IV, ड्रोन नको, काय नको, काय नको. आणि आपल्याकडे 14 mm लेन्स होती, 14 मास्टर वाईड दाखवायला, ट्रॅक स्लायडर काढायचा, जमिनीत ठेवायचा, एकदम मास्टर वाईड मिळते. आणि बाकीचं 70-200. नंतर हळूहळू गिंबल आला, मग 14 mm गिंबलवर काम केलं, मग वर्षभराने 35 घेतली, मग नंतर बाकीच्या एक गिअर ॲड होत गेले. तर तुम्हाला कंपोजिशन, त्यानंतर फ्रेमिंग, क्लोज, मिड, वाईड हे कळलं पाहिजे. अँगल, माझा फोटो घ्यायचा इथून
मग तिकडून घेऊ का? मी तर फ्रेम ठरलं सगळं आलं आहे, त्या अँगलने घ्यायचं का, ह्या अँगलने घ्यायचं का, ह्या घ्यायचं का, खाली बसून घ्यायचा का, वर मंडपाच्या वर जाऊन घ्यायचा, हे पण ठरवलं पाहिजे ना. परफेक्ट अँगल कोणता आहे? त्यानंतर लाईट, लाईटचा पण विचार करा. इकडनं पूर्ण ओपन आहे, अगेन्स्ट लाईट येतो आहे, इमेज खराब होते, तर ऑब्जेक्टला तुम्ही चेंज करा, ह्या साईडनं उभं करा, परफेक्ट लाईट मिळतो आहे. लाईटचा पण विचार करा. ह्या गोष्टी जर तुम्ही शिकले आणि यामध्ये जर तुम्ही स्वतःला तरबेज केलं, एकदम परफेक्ट केलं, तर नक्कीच तुमचं काम परफेक्ट होणार आहे. सिनेमाटोग्राफी हा विषय स्टेजवरून सांगायचा नाही, तसं तो करून दाखवायचा विषय आहे, प्रॅक्टिकलचा विषय आहे. पण हे 2 तास जे माझ्याकडे आहेत त्यामध्ये ह्या भागामध्ये मी पहिल्यांदाच आलो ना, बरेचसे फोटोग्राफर ह्या भागात माझ्याकडे आले असतील, काही भेटले असतील, किंवा मी या भागात पहिल्यांदा आलो आहे आणि खूप काही लोकांचे मेसेज आले, सर तुम्ही येताय म्हणून मी येतो आहे, लांबून लांबून आले. तर माझं पण एक जबाबदारी आहे की त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणं, आणि मी ज्या पायऱ्यांवरती पाय ठेवून चढत वरती आलो आहे, तर ह्या पायऱ्या तुम्हाला सांगणं आणि ते शेअर करणं गरजेचं आहे. ओके, म्हणून मी तुम्हाला सगळं सांगतो आहे. आत्मसात करा, अभ्यास करा, कुठून शिका पण शिका, नॉलेज घ्या, मित्राकडून शिका, यूट्यूबवरून शिका, ऑनलाईन सेशन करून शिका, किंवा अजून कोणाचं वर्कशॉप करा, पण याच्यामध्ये तुम्हाला मास्टर की, आणि याच्यामध्ये जर मास्टर की आली तर मी कॉन्फिडन्सने लिहून देतो, एक सिनेमाटोग्राफर हा फोटोग्राफी पण करू शकतो आणि सिनेमाटोग्राफी पण करू शकतो, दोन्ही गोष्टी करू शकतो. आज ज्यावेळी मी प्रिवेडिंगला असतो त्यावेळी फोटो स्वतः मी फोटोशूट पण करतो आणि व्हिडिओ पण करतो. बरेचसे मला विचारतात, सर तुम्हाला कसं काय जमतं फोटो काढायला? त्यांना माहीत नसतं बॅकग्राऊंड, का आधी हा फोटोग्राफरच होता, फोटोमधून व्हिडिओत आलो आहे मी, व्हिडिओमधून फोटोत नाही चाललो, बरोबर ना? त्यामुळे फोटो हे निश्चितच जमणार आहे. तर नेक्स्ट, कीप इट सिम्पल. कोणतीही गोष्ट कधी चांगली असते माहिती आहे का? सिम्पल, सिम्पल, सिम्प्लिसिटी महत्त्वाची. कोणतीही गोष्ट करा सिम्पलमध्ये करा, खूप वेडेवाकडे कॅमेरा अँगल, खूप वेगळे स्टायलिंग करून काहीच होत नाही. सिम्पल कामातूनच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो आणि तीच तुमची ओळख होणार आहे. लोग, काय विषय आपला आता? लोग, लोग म्हणजे काय? जे आपल्याला नावं ठेवतात, आपली मापं काढतात, तेच ना? माहिती तुझी लायकी काय लय बाता करतो स्टेजवरून असे म्हणणारे असतात ना, बरोबर? तर त्यांच्याकडे आपण जसं दुर्लक्ष केलं, पुढे जायचं काय करायला लागेल आपल्याला? त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागेल. तर त्यांच्याकडेच बघत राहिलो आणि आपला कॉन्फिडन्स जर लूज केला आपण, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. तर हे लोग, लोकांकडे दुर्लक्ष करा, पण ह्या लॉगकडे दुर्लक्ष नका करू. हा लोग नाही आहे, हा लॉग आहे. माईकमध्ये बांधलं तर लॉग ही अशी एक संकल्पना आली आहे, मार्केट आलेली आहे. साधारणतः लॉग काय आहे, लॉग हे नाव पहिल्यांदा मी ऐकलं होतं 2018 कधी 2018, तर त्यावेळेला 5D Mark IV कॅमेरा होता माझ्याकडे, आणि त्यावेळेला जे नवीन 5D Mark IV कॅमेरा येत होते, तर त्या कॅमेरामध्ये इनबिल्ट लॉग यायचं. पण आपल्याला कसं असतं, त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही, मी काय कमी आहे का? लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही 4 टीम मेंबर चौघांचे 5D Mark IV घेऊन कॅनॉन सेंटरला मुंबईत, आमच्यात टाकून द्या, किती पैसे? 10,000 घ्या लगेच. पण आमच्यात लॉक पाहिजे, कमीपणा नको वाटायला. वापरायची अक्कल 0, पण कॅमेऱ्यात पाहिजे. 4 टीम मेंबर चौघांचे कॅमेऱ्यात काय करायचं? तू टाक, तुम्हाला पण पाहिजे ना, मला कधी शूट करायची वेळ आली म्हणून. अक्कल आहे का लॉकची? नाही, पण टाकून घेतलं चौघांनी. पण मग लॉगवर शूट कसं करायचं? यूट्यूबला सर्च केलं, त्यावेळेला यूट्यूबला व्हिडिओ नव्हते. एखादा व्हिडिओ मिळाला, त्यात कळलं का ते थोडंसं धुरकट धुरकट दिसतं, असं होतं तसं होतं. शूट केलं उलटं पालटं करून, प्रीमियरमध्ये एडिट पण केलं,
ओढून ताणून रिझल्ट थोडाफार निघाला, थोडाफार खराब झाला, पण त्याला खूप प्रोसेसमध्ये खूप वेळ लागायचा. काय व्हायचं, खूप म्हणजे जे प्रिडिंग मी कलर रिडिंग एक तासात दोन तासात करायचा, त्याला मला दिवस दिवस जायला लागला. आणि बरेचसे ग्रेन्स यायचे, नॉईज यायचे, आणि ते खूप खराब व्हायचं काम, कारण मला नॉलेज नव्हतं त्यावेळेला. आणि मला एकाने सांगितलं दाविंची रिझॉल्वमध्ये त्याला एडिटिंग कर, चांगला रिझल्ट मिळेल. ते डाउनलोड केलं, यूट्यूबला थोडेफार व्हिडिओ पाहिले, त्यात काम करून पाहिलं, पण ती प्रोसेस मला खूप किचकट वाटली आणि तो विषय मी सोडून दिला. 2018 गोष्ट आहे, कारण त्यावेळेला वर्षाकाठी 40-50-60-70 प्रिवेडिंग करायला लागायचे, वेडिंगची कामं असायची. या काही दिवसाला मी 2-2 प्रिवेडिंग एडिटिंग करायचा, कारण पैसा पण महत्त्वाचा आहे ना, आणि ती आर्ट महत्त्वाची आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पैसा आणि आर्ट, दोन्हीचा बॅलन्स झाला पाहिजे तर माणूस जगू शकतो. बरोबर, तर ते तो नाद सोडून दिला, कारण इकॉनॉमी मला महत्त्वाची होती. आणि त्यानंतर पुन्हा विषय आला लॉकचा. लॉकडाऊनमध्ये मी थोडंसं त्याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली आणि पुन्हा दाविंची रिझॉल्वचा त्यासोबत अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मला लॉगमध्ये काम करायचं आहे हे मनाशी ठरवून घेतलं. आणि माझ्याकडे आधी कॅमेरा होता USR, त्याला लॉगला असा विशेष रिझल्ट मिळत नव्हता. त्यानंतर मी R6 घेतला. मी माझ्यासोबत प्रतीक आहे त्याच्याकडे, तो R6 कॅमेरा आहे, त्याचा कॅमेरा मी यूज केला R6. त्यामध्ये लॉगवरती काम केलं थोडंसं नॉलेज घेऊन. बरा वाईट रिझल्ट चांगला भेटला मला. त्यानंतर काही वर्कशॉप होते, त्या वर्कशॉपमध्ये काही स्टुडंट R5 होता तो वापरून पाहिला, त्यात पण चांगला रिझल्ट मिळाला. पण काही गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला सोनीमधून चांगले कलर मिळतील. सोनीने पैसे नाही दिल्या, स्टॉलवरती जाऊन विचारा. आता सर सांगतील की सोनीचं नाव घेतो आहे, मला कोणत्याही कंपनीचं काय घेणं देणं नाही. तर विषय असा आहे की सोनीमध्ये मला रिझल्ट चांगला वाटला. आणि एक आपल्याकडे प्रोफेशनल सिनेमाटोग्राफीचा कॅमेरा असावा, कारण आपण जर स्वतःला सिनेमाटोग्राफर समजतो आहे, लोक आपल्याला बोलतात, तर आपल्याकडे त्या लेवलचा कॅमेरा पण असणं गरजेचं आहे. म्हणून Sony 7S3 घेतला, त्यासोबत एक लेन्स घेतली Sigma 35G Master आणि कामाला सुरुवात केली. लॉग काय आहे हे समजून घेतलं. लॉग ही अशी एक ॲडजस्टमेंट आहे, आपण जे नॉर्मल शूट करतो मोबाईलवरती व्हिडिओ शूट करतो, कॅमेरामध्ये रेकॉर्ड दिलं डायरेक्ट एक शूट होतं, तसा JPG फोटो आहे तसं, बरोबर ना. तर तसा एक सिम्पल व्हिडिओ त्याला म्हणतात स्टँडर्ड व्हिडिओ, REC 709, त्याचा फॉर्मॅट आहे REC 709. तर त्या फॉर्मॅटची आणि रॉ व्हिडिओ करतो आपण, जे ॲरी अलेक्सा वगैरे जे कॅमेरा आहे ड्रेड ड्रॅगन, त्याच्यामध्ये रॉवरती शूट होतं. ह्या दोन्हींची एक सेटिंग केलेली एक कॉम, त्याला म्हणतात लॉग. तर लॉगमध्ये काय होतं, तुमच्या कॅमेऱ्याची डायनॅमिक रेंज वाढते. आता ते म्हणजे काय, काही लोकांना माहिती पण असेल. डायनॅमिक रेंज म्हणजे आज जर मी इथं उभा आहे, काही भागात जास्त उजेड आहे, तिथे जास्त लाईट आहे, तिथे उजेड आहे, इथे जास्त लाईट आहे, इथे म्हणजे थोडंसं लाईट कमी आहे, तर तिघे बसले त्यांचे टी शर्ट पण ब्लॅक आहे, म्हणजे बॅकग्राऊंड पण ब्लॅक आहे, ओके. तर ते पट कॅमेराला ह्या गोष्टी पटकन रीड करता येत नाही. आता आपल्या डोळ्यांची डायनॅमिक रेंज 16 आहे, त्यामुळे आपल्या डोळ्याला अंधारात पण चांगलं पाहू शकतो आपण, कॅमेरा पाहू शकत नाही. तर कॅमेराची पाहायची क्षमता, लाईट रीड करायची क्षमता वाढते. थोडक्यात डार्क एरियामधलं पण कॅमेराला तिथले डिटेल कॅप्चर करतो आणि लाईट एरियामधले पण डिटेल कॅमेरा चांगल्या पद्धतीने कॅप्चर करतो. तर ही फॅसिलिटी मिळते आपल्याला लॉगमध्ये. लॉगमध्ये अजून काय होतं, जसं तुम्ही लॉग पहिलं लॉग आलं, नंतर Log 2 आलं, S Log 2, C Log 2, त्यानंतर Log 3 आलं, तर तशी तू कॅमेरामध्ये जी बीट आहे कलर डेप ती वाढत चालली. आता मी सध्या S Log 3 काम करतो, त्यावरती 10 बीटला काम होतं. आणि तुम्हाला 10 बीटला जर काम करायचं आहे तर लॉग शिवाय पर्याय नाही. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला केसरिया, तो पूर्ण व्हिडिओ लॉगवरती शूट आहे, म्हणून ते रिझल्ट कलर्स तसे आलेले आहेत. ते जर नॉर्मल स्टँडर्ड फुटेजवरती शूट केला असं स्टँडर्डला, तर तसा रिझल्ट मिळाला नसता, कारण तिथे एवढं धुकं होतं, मध्येच पाऊस यायचा, मध्येच ऊन यायचं. तरी स्कायचे डिटेल भेटलेत, शॅडोमधले पण डिटेल भेटलेत, कुठलाही एक्स्टर्नल लाईट यूज केला नव्हता त्यावेळेला. पण 52,000 ISO यूज करून त्यावेळेला मी शूट केलं नाईटला. हे सगळं पॉसिबल आहे लॉगमुळं. लॉगमुळे तुमची डायनॅमिक रेंज वाढते, कलर डेप्थ वाढते, आणि पिक्चरची क्वालिटी आहे ती खूप एक वेगळ्या लेवलला जाते. त्यासाठी काही स्पेशल कॅमेरा सेटिंग आहेत. कॅमेरा सेटिंग काय आहे ते जाणणं खूप गरजेचं आहे. जसं की
प्रत्येक लॉकचा एक नेटिव ISO असतो. आता मी स्लॉक 3 शूट करतोय 77S3 मध्ये, तर मला मिनिमम ISO ठेवावा लागतो 640 किती. आता उन्हामध्ये शूट करायचं आहे मला, माझा FPS 100 आहे, शटर स्पीड किती होईल 200, बॅकग्राऊंड ब्लर झालं पाहिजे बरोबर ना सिनेमॅटिक वाटण्यासाठी, ॲपरेचर काय राहील 1.4, 70-200 असेल तर 2.8, ISO किती 640. उन्हात काय होईल पिक्चर पूर्ण व्हाईट होणार, होईल की नाही. आणि नियम तोडून मला काम करायचं नाही. आता शटर स्पीड 100 FPS असलं 200 का, त्याचं पण कारण आहे, रिझन आहे, पण तो डेमो आता मी तिथे नाही येऊ शकत, कारण मी प्रत्येक गोष्टीला एक रिझन असतं, कारण असतं, आणि त्यानुसारच ती गोष्ट घडते. तुमच्या डोळ्याला जसं दिसतं तसं व्हिडिओमध्ये दिसायला पाहिजे, तर तुम्हाला FPS आणि शटर यांचं सिंक्रोनायझेशन ठेवावं लागेल. तर त्यासाठी मी यूज करतो ND फिल्टर. ND फिल्टरचं स्टॉल आहे, निसी कंपनीचा ND फिल्टर यूज करतो, तो पण स्वस्तातला नाही, मिनिमम 10,000 वापरतो, कारण आमच्या अमोल सरांनी पाहिले 3,000 ND फिल्टर वापरून काय झालं. त्यांनी मला सांगितलं मी फसलो एकदा तू फसू नको. आता आपलं कसं असतं, माझं वाटोळं झालं तुझं पण एकदा होते, तू पण ट्राय करून बघ, पाय ठेवून बघ, गारगार वाटतं आहे, भाजल्यावर कळतं, ती गोष्ट आहे. त्यामुळे स्वस्तातले ND फिल्टर यूज करत नाही, चांगल्या क्वालिटीचे यूज करतो, त्यामुळे लाईट कमी होतो. 5-stop ND फिल्टर आहे ॲडजस्टेबल, मग तुम्ही 1, 2, 3, 4, 5 stop लाईट कंट्रोल करू शकता. तर त्याद्वारे मी उन्हामध्ये लाईट कंट्रोल करतो. त्यानंतर कॅमेरा बॉडी सिलेक्शन, जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं 10-bit फुटेज पाहिजे तर तुम्हाला 10-bit बॉडी तुमच्याकडे पाहिजे, मग कॅनॉनमध्ये R6 आहे, R5 आहे, R5C आहे बरोबर. त्यानंतर सोनीमध्ये M4 जो हायब्रिड कॅमेरा आला आहे फोटो व्हिडिओला, तो पण बेस्ट आहे 10-bit. त्यानंतर 7S3 आहे, FX3, FX6 ते कॅमेरा आहे, तुमच्या गरजेनुसार बजेटनुसार तुम्ही कॅमेरा बॉडी चूज करू शकता. त्यानंतर तुम्ही जर लॉगला शूट करताय तर तुम्हाला कलर रिडिंगचं नॉलेज किती आहे, किंवा तुमची जर टीममधली जी एडिटर आहे, जी व्यक्ती एडिटर आहे, त्यांना कलर रिडिंगचं नॉलेज किती आहे हे खूप गरजेचं आहे. जर त्यांना जे नॉलेज नसेल तर लॉगवरती शूट करून पण काय फायदा नाही, कारण आउटपुट निघणं हे पण गरजेचं आहे ना. तर तुम्हाला कलर ग्रेडिंगचं नॉलेज पाहिजे. आणि त्यानंतर गोष्ट आहे ती, तुम्ही कलर ग्रेडिंगसाठी सॉफ्टवेअर कोणतं यूज करता, विषय काय, तुम्ही कलर ग्रेडिंगसाठी सॉफ्टवेअर कोणतं यूज करता. आत्ता तुम्ही जेवढे व्हिडिओ पाहिले, जुने व्हिडिओ सोडले, तर बाकीचे आता नवीन जे सोनी कॅमेरा घेतल्यानंतर मी सगळे व्हिडिओ एडिटिंग प्रीमियरमध्ये करतो, कशात, प्रीमियर प्रोमध्ये, आणि कलर ग्रेडिंग दाविंची रिझॉल्वमध्ये करतो आहे. ठीक आहे, वेळ जातो आहे माझा त्या गोष्टीमध्ये, पण आज वेळ जाईल पण उद्या त्यात मी मास्टर बनेल, आणि ती काळाची गरज आहे. आज जर मी स्वतःला चेंज नाही केलं, शिकलो नाही, तर माझं पण HMT व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही पण मला गुड बाय, टाटा, बाय बाय, गो गो करणार आहे. तर सॉफ्टवेअर पण महत्त्वाचं आहे. मी सध्या जे काम करतो आहे DaVinci रिझॉल्वमध्ये काम करतो आहे, त्याचं पण मी पेड व्हर्जन घेतलेलं आहे, कारण 10-bit फाईल ह्या त्यांचं 2 versions आहेत, एक फ्री व्हर्जन आणि एक पेड व्हर्जन. फ्री व्हर्जनमध्ये 10-bit फाईल ओपन होत नाही, आणि मला 10-bit काम करायचं आहे. तर मी एकदाच पैसे भरून लीगल सॉफ्टवेअर घेतलं कंपनीचं, कारण त्यामुळे मला बऱ्याचशा फॅसिलिटी भेटल्यात, कारण ते लाईफ टाईम एकदाच पैसे भरून घ्यावं लागतं, प्रीमियरसारखं प्रत्येक महिन्याला पैसे भरावं लागत नाही. तर ह्या गोष्टी यूज करतो, याच्यातून लॉगवरती काम होतं आहे. नेक्स्ट काय, आता मेक युअर ओन स्टाईल, खुदका स्टाईल तयार करू. मी असं म्हणणार नाही की लोकांना कॉपी करू नका, ह्या जगात प्रत्येक जण कॉपी कॅट आहे. काय, बाळ ज्याला मला आलं मराठी शिकतं, मराठी लँग्वेज येते त्याला, कन्नड येते, इंग्लिश येतं, काय असेल ते, कुणाची येते, पालकांची, आईबापाची, त्याला कॉपीज करतं ना ते. म्हणजे आपली सुरुवात आई वडील कसं जेवतात तसंच पाहून ते जेवतं, खातं, कसे चालतात बरोबर. तर लहानपणापासून आपण कॉपी करतो आहे. मी देखील खूप लोकांना कॉपी केलं, आणि स्टेजवर सांगायला मला काही लाज वाटत नाही, कारण कॉपी केलं म्हणजे मी त्याच्यातून शिकलो आहे, स्वतःला ग्रो केलं.
पण हे करता करता मी स्वतःची स्टाईल तयार केली. आणि हे होतं प्रत्येकामध्ये, कारण कोणतीच व्यक्ती कोणाला 100% कॉपी करू शकत नाही. 100% मी सुद्धा स्वतःला कॉपी करू शकत नाही. आज जे मी समजा सेशन घेतला इथं, काही माहिती सांगितली, मला उद्या परत बोलवलं, सर तुम्ही परत सेम माहिती सांगा, सांगू शकतो का? नाही सांगू शकत. किंवा मी एखाद्या लोकेशनला जाऊन व्हिडिओ केला, प्री वेडिंग केलं, वेडिंगचं शूट केलं, सेम तसं परत करायचं होऊ शकतं माझ्याकडून? नाही होऊ शकत. तर स्वतःची एक स्टाईल तयार करा आणि त्यातून स्वतःला ओळखा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी वारंवार सांगतो आणि तो माझ्या कामाचा पाया आहे, बेस आहे, ते म्हणजे थिंक अबाउट एडिट. शूट करताना एडिटिंगमध्ये काय होईल हे सारखं माझ्या डोक्यात असतं. क्लोज सीन घेतला आहे, वाईड घेतला आहे, मिड घेतला आहे, ह्या अँगलने, त्या अँगलने, एडिटिंगमध्ये काय वाटेल? डोळे बंद करून थोडंसं व्हिज्युलाईज करायचं. व्हिज्युलाईज करतो ना आपण, काय करतो व्हिज्युलाईज? मोबाईलवरती हाय मेसेज आला व्हॉट्सअपला, लगेच डी पी चेक करतो, करतो ना, चेहरा बघतो, अरे कोण असेल रे, कुठं भेटली होती, हां, इन्स्टावरती आला हाय मेसेज, लगेच आय डी चेक करून कोण कोण फॉलो करतं काय करतं सगळं चेक करून मोकळे व्हिज्युलाईज करायला सुरुवात करतो. तुम्ही इथं वर्कशॉपला येणार आहे, एक्झिबिशनला येणार आहे, कसं असेल फोटो फेअर, कशी सिस्टीम असेल, एंट्री कशी असेल, नक्की कोण स्पीकर असतील, काय सांगतील, कसं असणार आहे, खूप व्हिज्युलाईज केलं आपण, करतो ना का? नाही केलं का? डोक्यात आलंच नाही, असंच आलो मी, सकाळी उठलो, आंघोळ केली, पिशवी उचलली, आलो, असं आलो का? व्हिज्युलाईज करतो आपण. मोबाईल घ्यायचा आहे 8 दिवस डोक्यात राहतं, आयफोन घ्यायचा 13, आता 14 आला आहे तो घ्यायचा, कसा घ्यायचा, कोणत्या दुकानातून घ्यायचा, मग रील कोण बनवणार, व्हिडिओ कोण काढणार, रीलला गाणं गंध टाकायचं, सगळं व्हिज्युलाईज करून भाऊ मोकळा असतो, पार सगळं एकदम प्री प्लॅन. पण आपल्या शूटची वेळ आली जिथं पैसे मिळणार, जिथं आपलं नाव होणार आहे, 0 तयारी, 0 व्हिज्युलायझेशन, बरोबर ना? तर जी पॉवर तुमच्याकडे आहे, प्रत्येकाला व्हिज्युलाईज करण्याची पॉवर आहे, ती तुम्ही तुमच्या ह्या आर्टमध्ये वापरा, कलेमध्ये वापरा, नक्कीच तुम्ही ग्रो होणार आहे. तर व्हिज्युलाईज करा. एडिटिंगमध्ये काय होणार आहे, म्हणजे शूटच्या वेळी ज्या चुका होतात आपल्या, त्या चुका होणार नाही, एडिटिंगमध्ये आपलं काम सोपं होऊन जाईल. तर मला वाटतंय मी मला जेवढं सांगायचं होतं जेवढं काही, त्यातलं बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. आणि तुम्ही मला फॉलो करू शकता, यूट्यूबवरती माझा चॅनल आहे, पहिला तो चॅनल पण माझ्या नावानेच होता, शरद पोकरकर फोटोग्राफी. कारण ज्यावेळी व्यवसायात आपण येतो स्वतःच्या नावाची खूप क्रेज असते माणसाला, पण ज्यावेळी थोडा माणूस मॅच्युअर होतो, अक्कल येते, समाज पाहतो, त्यावेळी कळतं का आपल्या नावात काय नाही, तर ब्रँड नाव नेममध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तर रेड फॉग नावाने माझा चॅनल आहे, तर तिथे साधारणतः 200+ व्हिडिओ आहेत. मी 2014-15 ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेचे पण व्हिडिओ तसेच आहे. कॅमकॉर्डरवरती शूट करून एडिट केलेले व्हिडिओ पण, वेडिंग हायलाईट पण तिथे आहेत. 5D Mark III शूट केलेले पण आहेत, 5D Mark IV केलेले आहेत, R केलेले व्हिडिओ आहेत, R6 केलेले व्हिडिओ आहेत, आता या 7S केलेले पण व्हिडिओ तिथे आहेत. तुम्ही तिथे पाहू शकता की सुरुवातीला काम काय होतं, आता काय आहे, चेंजेस कसे होतात. तुमच्या बाबतीत पण ते चेंजेस होणार आहे, पण एक ठरवा, मिनिमम 3 वर्ष तरी आपल्याला कंटिन्यू राहायचं आहे. त्यानंतर इन्स्टावरती रेड पॉप प्रोडक्शन नावाने माझं अकाउंट आहे, ते पण नाव अकाउंट पहिलं माझ्या नावानेच होतं, शरद पोकरकर फोटोग्राफी. पण आपल्याला ॲज अ ब्रँड म्हणून जर पुढे यायचं आहे तर आपण नाव चेंज करणं गरजेचं आहे, त्यावेळी मी नाव चेंज केलं रेड पॉप प्रोडक्शन. आणि त्यानंतर अकॅडमी जे मी चालू केलेले आहे स्टुडंटसाठी नॉलेज शेअर करण्यासाठी, तर रेड फॉग अकॅडमी नावाने पण अकाउंट आहे. आणि फेसबुकला पेज आहे, फेसबुकचा नियम आहे तुम्ही नाव चेंज करू शकत नाही, त्यामुळे ते नाव फेसबुकवरती माझ्या नावानेच आहे, फेसबुकने नियम आटी घातल्यात. शरद फोटोग्राफी करू शकतो किंवा काय, पण शरद चेंज नाही करू शकत. आता रेड फॉगचा शरद पोकर फोटोग्राफीचा काही नावात काही सांगू नाही आहे, त्यामुळे फेसबुकवरती माझ्या नावानेच पेज आहे. याआधी माझं एक पेज होतं फेसबुकला, 1 लाख फॉलोअर होते, पण ते काही कारणास्तव हॅक झालं, पेज गेलं 2017 खचलो होतो थोडा, परत मित्रांनी उभारी दिली, उठ लाग कामाला, परत सुरुवात केली. आता इन्स्टावरती पण 100 क्रॉस झालं तुमच्या प्रेमामुळं सगळ्यांच्या, ते तुम्ही जे प्रेम दिलं आहे त्यामुळे पुन्हा 100 पोहोचलो आहे. तर ही माझी ओळख आहे, हे सोशल मीडियावर मी असा आहे. तर आपल्याला काही प्रश्न असतील
काही संवाद साधायचा असेल, संवाद बोलतोय, प्रश्न अस काय प्रश्न नसतात पण बोलायचं असतं, संवाद साधू शकता, बोलू शकता, स्टेजवरती कोणाची यायची इच्छा असेल तर स्टेजवरती पण येऊ शकता, चालेल, तर प्रश्न विचारू शकता तुम्ही, संवाद साधू शकता माझ्यासोबत. आता किती वेळ आपल्याला चालेल, तर कुणाला काय बोलायचं आहे, विचारायचं आहे, काहीच नाही, जास्त सांगितलं का मी माहिती, थोडी अर्धवट सांगायला पाहिजे होती, म्हणजे प्रश्न पडले असते बरोबर ना, तर मला सवय की अर्धवट सांगायचं नाही, सांगायचं ते व्यवस्थित सांगायचं नाही तर सरळ मी नाही सांगत जा, कारण अर्धवट नॉलेज काय आहे, सुसाईड. तर कुणाला काय प्रश्न आहे, काहीच नाही, मी एकटाच बोलतोय, मला असं वाटतं की कोणतरी बोलावं माझ्यासोबत. धन्यवाद. चला सरांनी त्यासाठी तरी बोलले बरं वाटलं. हा एक्सटर्नल मॉनिटर मी तर यूज नाही करत. ओके, आणि मला त्याची गरज पण नाही वाटली. अजून काय? हा ओके, अजून काय प्रश्न आहे, म्हणजे सगळे प्रश्न एकदम सांगा मी त्याच्या बघून. व्हाईट बॅलन्स समजत नाही आपल्याला, एक्सपोजर समजत नाही बरोबर ना. हा ओके ओके यस, तर यासाठी एक्सटर्नल मॉनिटर यूज करायची गरज नाही. सोनी असू दे किंवा कॅनन असू दे, त्यामध्ये एक फॅसिलिटी दिली आपल्या कंपनीनं, कॅननमध्ये व्ह्यू असिस्ट नावाचा ऑप्शन आहे लॉकच्या खालीच, लॉकमध्येच, तो ऑन केल्यानंतर तुम्हाला तुमचं पिक्चर जसं रेक्स 709 स्टँडर्ड फुटेजला दिसतं तसं दिसणार आहे. ओके, कॅननमध्ये ऑप्शन काय आहे, व्ह्यू असिस्ट, तो ऑन करा, पण तो शूट करतानाच दिसेल कॅननमध्ये, शूट करून रेकॉर्ड केल्यानंतर पुन्हा प्ले केलं तर तुम्हाला ते पुन्हा फ्लॅटमध्ये दिसेल. पण सोनीमध्ये गामा असिस्ट डिस्प्ले ऑप्शनमध्ये सुटकेस नावाचा जो ऑप्शन आहे सगळ्यात खाली सुटकेस, त्याच्यामध्ये गामा डिस्प्ले ऑप्शनमध्ये गामा असिस्ट नावाचा ऑप्शन आहे, तो ऑन करा, तो ऑन केल्यानंतर तुम्हाला तुमचं फुटेज ॲज इट दिसेल, कलर ॲज इट दिसतील, फ्लॅटमध्ये दिसणार नाही. व्हिडिओ प्ले केल्यानंतर पण तुम्हाला ते कलर्स ॲक्च्युअलमध्येच दिसेल, त्यामुळे नवीन एक्स्ट्रा मॉनिटर घ्यायची गरज नाही आहे. आणि विषय असा येतो, जर तुम्हाला एक्स्ट्रा मॉनिटर घ्यायचा आहे तो मॉनिटर पण चांगल्या क्वालिटीचा पाहिजे, तुम्हाला 1,00,000 रुपये त्याला घालावं लागतील. आणि माझ्या मते वेडिंग प्री वेडिंगसाठी ते काही गरजेचं नाही, ते शोच्या गोष्टी आहे. आता ऑलरेडी प्रॉब्लेम हा होतो की आपल्याकडे गिम्बल आहे, गिम्बलवरती कॅमेरा लेन्स त्या गोष्टी जड होतं, कंबाळ कामातून जातं, पाठ दुखायला लागते. तर अजून आपण तुम्ही ॲसेसरीज लावले तर काय होणार आहे, लास्ट इयरला मी सिनेमाटोग्राफी कमी करायचं विचारत होतो, हळू बंद करायचं आपल्याला, का माहिती आहे, मला बॅक पेनचा प्रॉब्लेम एवढा वाढला पूर्णपणे, खूप त्रास व्हायला लागला, कारण माझ्याकडे गिम्बल होता रॉनिन यस, सगळ्यात हेवी गिम्बल आहे. ओके, आणि कॅमेरा होता RC किंवा R आणि Sigma 35, तर हे खूप हेवी व्हायचं, ते टोटल जो सेट आहे खूप हेवी व्हायचा आणि मी काम करू शकत नव्हतो, कारण एवढे वर्ष काम केले, 18-18 तास एडिटिंग काम केलं, त्यामुळे बॅक पार्ट पूर्ण कामातून गेले नाही, खूप त्रास व्हायचा. त्यानंतर मी सोनीकडे स्विच झालो, सोनीत आलो, एकदम लाईट वेट बॉडी आणि लाईट वेट लेन्स मला भेटला, आणि त्यानंतर गिम्बल घेतला मी RS2, तर पुन्हा माझा पुनर्जन्म झाला सिनेमाटोग्राफीमध्ये आणि नव्या उमेदीनं मी काम करायला लागलो. आणि जे प्रॉब्लेम मला यायचे की मी सहजतेने गिम्बल असं हँडलिंग करू शकत नव्हतो, कारण वेट असल्यामुळं, तर RS2 गिम्बल सोनीचं किट खूप एका हाताने पण सगळे पाहिजे तसा गिम्बल मूव्हिंग करू शकलो. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा मॉनिटर यूज करून वेट वाढवून स्वतःची वाट लावून घ्यायची असेल तर वाट करू शकता, पण माझ्यामध्ये त्याची गरज नाही आहे, कारण पैसा तर पैसा इन्व्हेस्ट होतो, प्लस तुम्हाला काम करताना त्रास पण होतो आहे. ओके, केसर या,
ओके, आपण थोडं क्वेश्चन आन्सर करू आणि नंतर बरेचसे सॉन्ग मला तुम्हाला दाखवायचे आहेत ते पण पाहू आपण. माइक जवळ. तर आपल्याला शूट करताना पहिला प्रश्न काय होता आपला? आवश्यक टीम. आवश्यक टीम मेंबर होतं कधी कधी भूला जॉनी लेवर माहिती ना भूला कॅरेक्टर चेंज तसं होतं मला पण कधी कधी कारण खूप बऱ्याचदा डोक्यात विचार असतात किंवा थिंकिंग असतं. तर आवश्यक टीम मेंबर आता माझी सिच्युएशन सांगतो पहिले मी कसं काम करतो. खूप काही प्रिवेडिंग ज्यावेळेला मी स्लायडर यूज करत नाही कारण मध्ये माझ्या सोनीच्या वेळेला कॅमेरा घेतला फक्त गिम्बलवरती एक कॅमेरा आणि 30x mm याच्यावरतीच आम्ही काम करायचं. तर मी स्वतः फोटो पण करायचा आणि व्हिडिओ पण करायचा. माझ्यासोबत कुमार सर असायचे ते ड्रोन फ्लाय करतात कारण मला ड्रोन फ्लाय करता येत नाही आणि मी कधी ट्राय पण केला नाही. माझे टीम मेंबर सगळे शिकले पण मी म्हटलं आपल्याला काय ते करायचं नाही कारण एक भीती मनामध्ये पडलं होते काय झालं मग भीती होती नाही शिकलो. भीती नसती तर शिकलो असतो. तर कुमार सर ड्रोन फ्लाय करतात प्रतीक सर असतात ते मला असिस्ट करतात लाईटसाठी किंवा गिम्बल पकडायचं किंवा काय. आम्ही बरेचसे खूप काही प्रिवेडिंग तिघांमध्येच केलेत. किती? तिघे. आणि सोबत एक मेकअप आर्टिस्ट असतो आमच्या अतुल सर असतात अतुल मोरे. तर आम्ही चौघे असतो कधी कधी. तर क्लायंटचा मेकअप आर्टिस्ट असेल तर आम्ही तिघेच असतो. पण ज्यावेळेला मला स्लायडर ट्रायपॉड यूज करायचा आहे किंवा जास्त क्रिएटिव्ह वर्क करायचं आहे तर एक टीम मेंबर आम्ही अजून वाढवतो कारण ज्यावेळेला इक्विपमेंट वाढतात तर इक्विपमेंटची केअर घेणं गरजेचं आहे त्या हँडलिंग कॅरिंग करणं त्यासाठी. तर मी सांगेल की चार लोक विदाऊट मेकअप आर्टिस्ट चार लोकं गरजेचे आहे ठीक आहे फोटो आणि व्हिडिओ. पण 5 आणि 6 मग ते 17 सुगरणी आणि भोपळा आणि धडकाम काहीच नाही बरोबर ना. आखी टीम न्यायची. एकटाच माणूस काम करतो चार बसलेत मोबाईलमध्ये ते काय कामाचं नाही. आणि कमी न्या पण जीवाभावाचे न्या बरोबर. आणि त्यातलं नॉलेज असणारे लोक न्या आणि ते आपल्यासोबत काम करणारे पाहिजे कंटिन्यू. आणि दुसरा प्रश्न आहे एका सेटअपवरती काम करणं. एखादी फिल्म सिटी आहे किंवा एखादं लोकेशन आहे पेड लोकेशन तिथं काम करणं त्यासोबत आउटडोअरला काम करणं यामध्ये खूप मोठा तफावत आहे कारण हा एक्सपिरियन्स मी घेतला होता 2017 मला लातूरचं का क्लायंट भेटलं होतं. तर आम्ही गेलो होतो पिक्सो सिटीला आणि त्यावेळेला प्रिवेडिंगमध्ये अक्षरशः मी ब्लँक झालो कारण आमच्याकडे गिम्बल नव्हता 70-200 शूट कसं करायचं. कॅमेरा तिकडे फिरवला की दुसरी सेटअप लगेच दिसतो आहे. तो खूप काही गोष्टींचं प्रिकॉशन घेतलं आणि त्यानंतर 35mm ही लेन्स आहे ती सेटअपवरती चांगल्या पद्धतीने यूज करू शकतो इनडोअर शूटला आउटडोअर शूटला ते एक समजलं. आणि ठराविक अँगलने शूट करावं लागतं जसं आउटडोअरला तुम्ही 360 degrees शूट करू शकता त्याला लिमिटेशन आहे. सेटअपवरती तुम्हाला ठराविक अँगलने शूट करावंच लागेल. आउटडोअरला तुम्ही तुमच्या पद्धतीनं ॲज अ पाहिजे तसं शूट करू शकता. काही काही हे नाही ना जोरात सरांसाठी सांगितलं. मला वाटतं टोटली ग्राउंड लेवलनी तुम्हाला शिकवलेलं आहे की व्हिडिओ शूट कसा करायचा. मला माहिती आहे क्वेश्चन आन्सर विचारा थोडीशी भीती वाटते पण आज सर जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत सरांचा लाभ घ्या. नंतर सर स्वतः परत भीती होती स्वतःला पण वेळ त्याला भेटत नाही त्यामुळे जोपर्यंत एक्झिक्युशनमध्ये आहे का आपल्या ब्रेनमध्ये तर प्लीज त्यांचा लाभ घ्या. त्यानंतर एक छोटासा डेमो होईल आपला रेडी बुकच्या नावानं फोटो सजेशनचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे आहे की नाही त्याच्यावरती छोटासा डेमो देईल सर. बऱ्याचशा जणांना प्रश्न विचारायचे. ओके Thank you.
हॅलो सर, मी निकोन युजर आहे आणि आता कॅनॉनमध्ये सोनीमध्ये ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की बऱ्यापैकी तुम्ही कॅनॉन आणि सोनी यूज करता असं दिसलं त्यामध्ये, आणि यामध्ये कुठे पण निकोन यूज करता असं दिसलं नाही की तो लेन्सेस वगैरे कॅनॉन, निकॉन आणि सोनी तिन्ही ब्रँड एकाच लेवलचे आहेत. ओके, खूप काही माझे मित्र आहे की ते Z6 Mark II, Z7 Mark II वरती शूट करतात, खूप चांगलं शूट होतं. पण प्रॉब्लेम कधी येतो, ज्या वेळेला तुम्हाला लॉगवरती काम करायचं, तुम्हाला 10 बीटवरती 8 बीटवरून 10 बीटला जायचं, त्याच वेळेला प्रॉब्लेम आहे, नंतर प्रॉब्लेम नाही. कारण निकॉनमध्ये लॉग हा प्रकार दिलेला नाही, बाकी वेगळं काही नाही. ओके, अजून कुणाला काही प्रश्न आहेत? सॉन्ग प्ले करायचं मग? ओके, कोणतं? केसरिया. पहिले टीजर प्ले करूया, त्यानंतर सॉन्ग प्ले करूया. ओके, तिकडच्या काही लोकांना दिसत नसेल तर इकडे येऊन बसू शकता, कारण मध्ये पहिले बसून घ्या, नंतर आपण प्ले करूया. हा, ओके, कुमार सर. Thank you.
मित्रांनो आता तुझे सॉन्ग काय हे वायवरती तू सॉन्ग केला ते इंग्लिश शब्द होतं ओके तर मला एक फरक फक्त तुम्हाला सांगायचं आहे तर तुमचा मी लॉग लॉग जे करतोय तर तुमचे डोळे उघडायचे कारण तुम्ही जर लॉग वरती शिफ्ट नाही झाले तर तुम्ही सिनेमाटोग्राफी या विषयातून बाहेर पडू शकता पण आज तुमच्याकडे लॉगचा कॅमेरा नाही आहे त्या लेवलचे इक्विपमेंट नाही म्हणून तुम्ही चांगलं काम करू शकत नाही हा पण विचार सोडून द्या कारण ज्यावेळी माझ्याकडे फक्त आर कॅमेरा होता आर कॅमेरावरती मी सोनिया जे शूट होतं ते केलेलं आहे तर ते सॉन्ग पण तुम्हाला दाखवतो त्यामध्ये काही कन्सेप्ट मांडला ट्रॅव्हलिंगचा एक मुलगा फिरतोय फिरता फिरता त्याला त्याची प्रेस ही आठवते आणि शेवटला ती त्याला भेटते असा एक ट्रॅव्हलिंगचा कन्सेप्ट मांडला आहे कॅमेरा क्वालिटी जरी लूज कमी असली तरी आपल्यामध्ये आर्ट असेल तर आपण खूप चांगलं काम करू शकतो मला त्यातून एवढंच सांगायचं आहे म्हणून तो व्हिडिओ तुम्हाला एक प्ले करून दाखवतोय मी लास्ट त्यानंतर आपलं हा सेशन आहे हा इथं थांबूया आपण तर दोन्ही म्हणजे सिनेमाटोग्राफी काय आहे दोन्ही सॉन्गमध्ये सोनिया आणि हे केसरिया पण कॅमेराची क्वालिटी कमी असले म्हणजे तुमचा व्हिडिओ खराब आहे असं होत नाही तर तुम्हाला ते सॉन्ग दाखवतोय ते आपण पाहूया कुमार सर प्रेम दिलं एवढ्या गोष्टी किती वेळा असं 2 तास प्लस झाले असते मला वाटते एवढ्या वेळ शांतपणे लक्ष देऊन ऐकलं मध्ये कोण झोपत नव्हतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कारण बऱ्याचदा
समोर एक व्यक्ती बोलते आणि फक्त ऐकणं यामध्ये बऱ्याच जणांना नाही सहन होत. मला पण सवय नाही खाली बसून एवढा वेळ ऐकायची. तर हे खूप हे सगळे सारे व्हिडिओ तुम्हाला दाखवलं. याचं मागचं कारण असं हे नाही की मला खूप चांगलं काम येतं, मी खूप भारी आर्टिस्ट आहे, असा बिलकुल काही येतो नाही. पण कोणतेही इक्विपमेंट असताना, बेसिक असू दे किंवा हायएंडचे इक्विपमेंट असू द्या, त्याच्यासोबत आपल्यामध्ये जर गट्स असतील, आपल्यामध्ये आर्ट असेल, आपण 100% जर द्यायला तयार असेल, तर नक्कीच आपण कोणत्याही इक्विपमेंटमध्ये, कोणत्याही लोकेशनला, कोणत्याही सिच्युएशनला, कोणत्याही कपलसोबत आपण चांगलं काम करू शकतो. हा एक कॉन्फिडन्स तुम्हाला द्यायचा आहे, कारण ती गोष्ट मी स्वतः अनुभवतो आहे, करतो आहे, आणि ती गोष्ट आपल्याला झाली पाहिजे. कारण खूप लोकांचं म्हणणं आहे की आम्ही सांगलीमध्ये आहे, मिरजला आहे, ग्रामीण भागाचे, आमच्याकडे लोकेशन नाही, आमच्याकडे चांगले क्लायंट नाही. हे कारणं सोडून द्या, कारणं ही आयुष्यभर राहणार आहेत, कारणं कधी संपणार नाही. तर फक्त आपल्याला आपल्या कामावरती कामावरती आपल्या आर्टवरती फोकस करायचं आहे आणि आपल्याला पुढं जायचं आहे. निश्चित एक दिवस आपल्याला खूप लाईफ चेंजिंग टर्निंग पॉईंट मिळणार आहे. तर त्याच्यावरती तुम्ही काम राहा स्वतःवरती आणि स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला ओळखा. ओके, सरांना एक प्रश्न विचारायचा आहे, ऐक तिथे या पुढे या सर. काय काय ओके ओके. सरांचा प्रॉब्लेम सॉन्ग सिलेक्शन आणि सॉन्ग कसे सिलेक्ट करायचे हाच प्रॉब्लेम आहे ना. ओके सर, चाहिए सॉरी तुमच्या स्टेशनला डिस्टर्ब केलं. मी एक आयोजकापैकी एक शरद सहारा, रामभूर जाधव आणि संजय सहारा सह सुधीर पुढे सर हे मेन आयोजक आहेत. मी माझ्या एका वैयक्तिक कॉन्फरन्स आहे, तर अँड्युअलीला मी आता लगेच निघतोय. अजून आपला एक्सपो चालू राहील संध्याकाळी 6-6:30 पर्यंत. खेचलेला मी चालू राहील ज्याला अजून बघायचं असेल. तर सगळ्या फोटोग्राफरकडून तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण जे प्रेम आणि सहकार्य केलं 3 दिवस आपल्याला 7 आणि 10 महाराष्ट्र जिल्ह्यात मिळाले आणि महाराष्ट्रावर नवीन ओळख मिळाले. तर परत एकदा सर्व फोटोग्राफरकडून धन्यवाद. आणि बऱ्याच लोकांकडनं 1000 फोटोग्राफरकडून वेगळे वेगळे अभिप्राय आलेले आहेत. आम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला सोशल मीडिया किंवा सगळीकडे ते शेअर करू, वेगवेगळ्या माध्यमातून याचे फोटो व्हिडिओ शेअर करू, तुम्ही लोकांनी शेअर करा. आणि अशा पद्धतीने एक लांबो अभिप्राय आलेला आहे की आता एक प्रकारची चळवळ उभी राहिली आहे. तुम्ही पुन्हा मुंबई सोडा, सांगलीमध्ये हा एक्सपो पश्चिम महाराष्ट्राकरता व जवळच्या कोकण भाग, कर्नाटक भाग, बाउंड्री आपल्या इकडनं सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिल्हा, हे सगळे संलग्न भाग किंवा आता बरेच आता आपण एका भागाला मर्यादित राहिले नाहीये. तर हा एक्सपो भविष्यात अजून मोठा व्हावा, निश्चित आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण अतिशय मोठा एक्सपो पुढे करू. याच्या बऱ्याच त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या आता आम्हाला रोज काम करताना दिसत आहेत. एका दिवसाचा पहिला अनुभव होता, पुढच्या याच्यात आपण निश्चित याच्यापेक्षा खूप सुंदर आणि अजून चांगलं नियोजन घेऊ. परत एकदा आपल्या सगळ्या फोटोग्राफर बंधू भगिनींचे धन्यवाद. मी मोठी रजा घेतोय संजय सर, सुधीर कुदे सर, रामभाऊ जाधव सर, अमित शाह सर, आपली सर्व टीम, संलग्न संघटना, जगताप साहेब नाशिकवरून आलेले आहेत किंवा असे बरेच आपले मेंटर सर आलेले आहेत, सगळ्यांचं एकदा परत धन्यवाद. आणि सगळे आपल्या सेवेला संध्याकाळी 6:30 पर्यंत आहेत सर. सेशन सुरू. थँक्यू सर. मी तुमचा त्या चेताला वेळ मिळत नाही, मेंटरचा वर्कशॉप शिकायला मलाही आवडला असत. मला नुसतं तुमचं बघून सुद्धा एवढा मी फिरा झालो. खरोखर तुम्ही सगळ्या मेंटर लोकांनी आमच्या फोटोग्राफर बंधूंना स्वीट डिश केले. स्वीट डिश प्रत्येक मेंटरने 2 अडीच झाली की मी जेवणानंतर स्वीट डिश म्हणजे तसा एवढं ज्ञान आणि एवढं नवीन नवीन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज रामूळच्या माध्यमातून एक सगळं आयोजन विनामूल्य झालेलं आहे. संजय मॉडेल किंवा हे सगळे आयोजकांच्या टीम मधून आपला एक्सपो विनामूल्य झालेला आहे. तर भविष्यात अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी अजून चांगलं होण्याकरता मला यंग व्हॉलेंटियर्स लागतील पुढच्या एक्सपोला, ज्यांची स्वतः इच्छा आहे त्यांनी महिन्याच्या महिन्या आधी संजय सरांकडे, रामभाऊकडे किंवा आपल्या टीमकडे नोंद करा. तर हा एक्सपो आपण अधिक वृत्तीने चांगला करू शकतोय. परत एकदा धन्यवाद. थँक्यू सर. तर लास्ट क्वेश्चन असेल हा, त्यानंतर आपण सेशन थांबवणार आहोत कारण पुढे पण काही प्रोग्राम आहेत. तर सरांचा प्रश्न होता की सॉन्ग सिलेक्शन कसं करायचं, राईट?
त्यासाठी काय काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही फक्त एक बिझनेस म्हणून मला सिनेमाटोग्राफी करायची म्हणून सॉन्गकडे पाहता की एक आवड आणि एक आर्टिस्ट म्हणून सॉन्गकडे पाहता? किती सॉन्ग ऐकता सर तुम्ही रोजचे डेली? काहीच नाही. तो सॉन्ग कसे माहिती होतील? मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही त्या गोष्टीमध्ये किती इंटरेस्टेड आहात. मला ज्यावेळेला मी फ्री असतो, म्हणजे कारमध्ये ट्रॅव्हलिंग करत असतो किंवा ऑफिसमध्ये एडिटिंग फोटो एडिटिंग वगैरे काय करत असेल, त्यावेळेला कंटिन्यू मी सॉन्ग्स ऐकत असतो. आणि ही सवय मला 8वी-9वीपासून लागली. आणि मोस्टली मी सॉन्ग्स ऐकतो 90s सॉन्ग आणि ओल्ड किशोर कुमार, मोहम्मद रफी. पण माझी ही चॉईस आहे, पण माझ्याकडे जे क्लायंट येतात त्यांची चॉईस नवीन सॉन्गची आहे. म्हणून त्यांना मी असं म्हणू शकत नाही काय ते नवीन सॉन्गमध्ये काय दम आहे का, मजा आहे का. आमच्या काळातले आहे का किशोर कुमार, मोहम्मद रफी हे आमच्या आधीचे, पण आमच्या काळात उदित नारायण, कुमार शानू, सोनू निगम, के यांच्या सॉन्गमध्ये काय मजा होती राव. हे आत्ताचे काय अरिजित सिंग नाकात गाणं म्हणतात, हां जुन्या सॉन्गचे रिमेक करतात, असं म्हणून चालणार नाही. कारण आपल्याकडे जे क्लायंट येतं त्याची टेस्ट आपल्याला माहिती पाहिजे, त्यांची आवड माहिती पाहिजे, त्यानुसार आपल्याला वर्कआउट करता आलं पाहिजे. त्यासाठी मी कंटिन्यू रोज ज्यावेळेला मोकळा वेळ असेल यूट्यूबवरती नवीन सॉन्ग्स काय येतात, काय अपडेट आहे ते सर्च करतो, त्याची प्लेलिस्ट बाजूला काढतो, त्याची लिंक माझ्या एक दुसरा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती मी शेअर करून ठेवतो किंवा एखाद्या मित्राला शेअर करतो. त्यातून माझ्याकडे प्लेलिस्ट बनते का नवीन मार्केटमध्ये काय येत चाललं आहे, नवीन सॉन्ग कोणते येतात, आणि त्यामध्ये प्रिवेडिंगसाठी कोणते सॉन्ग योग्य आहे, त्यामध्ये रोमॅन्टिक वर्ड आहे का, काही आपल्याला शूट करण्यासारखे आहेत का, काही सॅड सॉन्ग तर नाही ना ते, कारण सॅड सॉन्ग आपण प्रिवेडिंगसाठी यूज करू शकत नाही. तर मी माझी कंटिन्यू प्लेलिस्ट अपडेट करत असतो. आणि ज्यावेळी मला एखादा क्लायंट बोलतात की सर प्रिवेडिंग करायचं आहे, सगळं डन झालं आहे, तर कोणतं सॉन्ग करायचं, तर ती माझी प्लेलिस्टच्या लिंक आहे त्यांना फॉरवर्ड करतो. त्यातून मला एक सजेशन मिळतं. किंवा जे नवीन पिढी जे माझ्याकडे क्लायंट म्हणून येतात तर त्यांना मी सजेस्ट करतो की सर तुमची जर काही चॉईस असेल तर प्लीज मला सांगा, त्यातून पण मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. तर ते बरेचसे एक 5-10 लिंक सॉन्गच्या सॉन्ग सजेस्ट करतात, त्यातून मला पण कळतं की यार हे सॉन्ग आपल्याला माहीत नव्हतं पण हे सॉन्ग आपल्यासाठी चांगलं आहे, ट्रेंडिंग आहे. तर मी क्लायंटच्या थ्रू किंवा स्वतः अपडेट करून शोध घेऊन सॉन्ग सिलेक्शन करत असतो. आणि ते सॉन्गमध्ये तुम्ही जगायला शिकलं पाहिजे, ते सॉन्ग स्वतः फील करायला शिकलं पाहिजे, तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे. फक्त एक काय असाइनमेंट आहे पैसे मिळणार आहे म्हणून जर केलं तर होणार नाही. आपण आर्टिस्ट आहोत, आपल्याला आर्टमध्ये जगणं गरजेचं आहे, आपल्याला त्या सॉन्गच्या फिलिंग कळल्या पाहिजे. जसं तुम्ही आता सॉन्ग पाहिलं की तो मुलगा मैनू रब मिलिया तो रस्त्याने चाललाय, त्याची ती प्रेयसी त्याला दिसते गाडीच्या आरशात दिसते मिररमध्ये, त्याला ती हात करताना दिसते मिरर, ओके. आणि त्यानंतर ज्या सोनिया ज्यावेळी चालवतं तर त्याला त्यांचे जुने दिवस आठवतात, आम्ही कसे भेटलो, कसे एकमेकासोबत वेळ घालवला. त्यानंतर पुन्हा तो जी फ्लुइड वाजते त्यावेळी तो बाईकवरती एकटाच चाललाय, पुन्हा नाईटचं सेशन दाखवलं आहे, नाईटला पण ती त्याला जवळ असल्याचा भास होतो, ओके. आणि शेवटला पुन्हा ते एकत्र भेटले हा कन्सेप्ट मांडलाय. तर ते फील करायला शिकलं पाहिजे, तर तुम्हाला त्या कोरिओग्राफी नवीन सॉन्गमधले बऱ्याचशा गोष्टी इमोशन्स कळतील. तर ही एक आर्ट आहे, ती फक्त एक बिझनेस म्हणून पाहू नका, त्यामध्ये स्वतः जगायला शिका तर तुम्हाला त्या गोष्टी समजतील. बोलायला गेलं तर मी दिवसभर तुम्हाला गोष्टीवरती सांगत राहील, खूप काय बोलण्यासारखं आहे. पण माझ्यानंतर माझे जे ज्येष्ठ सहकारी आहेत रामकृष्ण सर्वे सर, त्यांचं पण सेशन आहे मध्ये, आपले माझे बंधू आहेत ते पण आपल्याला काही नवीन गोष्टी नॉलेज शेअर करण्यासाठी वेट करतात. 15-20 मिनिटं झाले त्यांना बोलवलं आहे पण आपलंच चाललं आहे बरोबर, तर त्यांना पण वेळ देणं गरजेचं आहे. तर मी माझं सेशन इथं थांबवतो. मला सांगलीकरांनी जो 2 दिवस जे भरभरून प्रेम दिलं आणि मला इथे येण्याची संधी दिली, सन आर्ट स्टुडिओ आणि श्रीराम जाधव सर असतील, शरद सारडा आहे, संजय सारडा आहे, किंवा अजून पण खूप काही लोकं आहेत त्यांचे नाव घेण्यासारखं गरजेचं आहे, तर त्यांचा मी आभारी आहे, त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही मला इथं बोलवलं, प्रेम दिलं. आणि त्याचसोबत तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून इथे माझ्यासाठी आला, आमच्या एक्सपोसाठी आला, तर तुमचे पण मनापासून धन्यवाद. थँक्यू. चालू करा तुम्ही, चालू करू.
तुम्हाला रिस्पॉन्स का येत नाही त्याचं कारण काय? कारण की एक वेडिंग झाल्यानंतर जो डेटा असतो तो डिलिव्हर करायला 15 दिवस, 1 महिना, 6 महिने लागतात, राईट? सोळा तुमचा जो डिलिव्हरीचा डिले जो आहे त्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे तुमचा कस्टमर रीच कमी आहे, त्यामुळे तुमचा बिझनेस जो आहे तो सीझनल आहे. ऑलराईट, पण इथे तुमच्या सगळ्यांमध्ये, तुमच्या सगळ्यांसाठी आणि स्पेशली फक्त फोटोग्राफरसाठी, तुमचे कस्टमर्स वी डोंट केअर, फक्त फोटोग्राफर तुम्ही जे आहात तुमच्यासाठी फक्त इथे वेडिंग बुक ही कंपनी घेऊन आली आहे. एक स्पेशल ऍप्लिकेशन आणि एक वेबसाईट कॉम्बिनेशन आहे दोन्ही गोष्टीचा. ऑलराईट, सो मी जास्त वेळ घेणार नाहीये आणि इथे तुम्हाला सगळ्यांसमोर मी इथे बोलू इच्छितो मिस्टर विनय, द को फाउंडर ऑफ वेडिंग बुक, जोरदार आणि स्वागत करायचं कस्टमर घेऊन. हॅलो, हॅलो. तो काफी सारा नॉलेज आपको मिला होगा फोटोग्राफी के बारे में, सिनेमेटोग्राफी के बारे में. आप भी सब लोग काफी समय से फोटोग्राफी और सिनेमेटोग्राफी करते रहे हैं. सो अभी मैं फोटोग्राफी और सिनेमेटोग्राफी के बारे में बिल्कुल भी बात नहीं करूंगा. अभी अपन सिर्फ बात करेंगे कि अपन को कस्टमर को कैसे सेटिस्फाई करना है, नए कस्टमर अपने पास कैसे आने चाहिए, या कोई कस्टमर अगर आपके पास मीटिंग करने आ रहा है या बात करने आ रहा है उससे अपन को फाइनल कैसे करना है. सो अपन इन्हीं 3-4 पॉइंट्स पे बात करने वाले हैं. मेरा मेजर जो पॉइंट होने वाला वो रहेगा सबसे पहले डिलीवरी सॉल्यूशन, कि अपन अपने कस्टमर्स को डिलीवरी कैसे दे, उसे बेटर कैसे करें. दूसरा अपन टारगेट करेंगे मैक्सिमम लीड्स बनाना. यदि आप किसी शादी में जा रहे हैं, किसी वेडिंग में जा रहे हैं, वहां पर जितने भी गेस्ट है वहां के कस्टमर्स कैसे बनेंगे, अपन उस पॉइंट पर भी बात करेंगे. तो अपन स्टार्ट करते हैं. यहाँ पे समय से फोन किसके पास है? सभी के पास होगा फोन. किसके पास है? सबके पास है. छोटे से लेकर बड़ा हर कोई फोन यूज करता है. तो फोन से बेटर एडवर्टाइजमेंट कभी नहीं हो सकती है. हर किसी के पास फोन है. क्यों ना अपन सामने वाले के अपने हर कस्टमर के मोबाइल में चले जाए, अपने स्टूडियो के नाम से, अपने ब्रांड नेम से. सो हम करने वाले कुछ ऐसा है, हम आपका एक स्मार्ट ऐप बनाने वाले हैं जो पूरा आप ही के नाम से रहेगा, आपके स्टूडियो के नाम से रहेगा. आपका जो भी ब्रांड नेम है, फॉर एग्जाम्पल ABC फोटोग्राफी, XYZ फोटोग्राफी, आपके नाम से एक ऐप रहेगा जो प्ले स्टोर और ऐप स्टोर पर रहेगा. आपके सारे कस्टमर्स जो भी आपको पहले फोन करते हैं इंक्वायरी के लिए कि हमें हमारे घर में वेडिंग शूट है, बर्थडे शूट है, जलवा है, कोई भी रिंग सेरेमनी है, एंगेजमेंट है, आप उन्हें अपना कहिए कि हमारा एक ऐप डाउनलोड करिए. हर किसी के पास फोन है, वो आपके स्टूडियो का एक ऐप डाउनलोड करेगा. तो सबसे पहले वो आपका प्रोफाइल को जिस तरीके से वहां पर देख सकता है, सारा का सारा नाम आपका ही रहने वाला है. इसमें आप ही का लोगो रहेगा, आप ही का नाम रहेगा, आप ही की सारी डिटेल्स रहेंगी. कस्टमर यहाँ से आपकी बेस्ट फोटोज वीडियोज देख सकता है. तो सबसे पहला एडवांटेज आपके पास आया प्रोफाइल शेयरिंग का. जनरली जितने भी फोटोग्राफर्स है वो व्हाट्सएप पे भेज देते हैं या वेबसाइट पर कोई लिंक बनाकर भेज देते हैं, कस्टमर उसे भूल जाता है. आप उसे अगर अपना ऐप देंगे तो वो आपसे जुड़ा रहेगा, क्योंकि एक स्टेटस सिंबल हो गया पहली चीज. तो आपके पास मैं आपको अभी डाउनलोड के मेथड भी बताऊं. तो पहले आपके यूजर है ऐप्स के जो आपका प्रोफाइल देखने वाले हैं. अपन नेक्स्ट स्टेप पे चलते हैं. अपन ने कोई वेडिंग शूट किया, किसी इवेंट को शूट किया, बहुत सारी फोटोज क्लिक हो जाती है, 500, 1000, 2000 फोटोज. अपन वो सारी 2000 फोटोज कस्टमर को दे देते हैं, सारी विदाउट एडिटेड फोटोज. कस्टमर हम 2000 फोटोज को देखता है और कुछ सेलेक्टेड फोटोज आपको दे देते हैं जिसका अपन एल्बम बनाते हैं. पर देखा जाए ये सही तरीका नहीं है. अपन उसे 2000 रॉ फोटोज देने की जगह क्यों ना उसे 2000 सारी एडिटेड फोटोज दें, सारी एडिटेड फोटोज एक सिंगल क्लिक से. हमने काफी सारे प्रीसेट्स रेडी किए हैं ऑटो AI रिकॉग्नाइज पे. आपको अपनी सारी फोटोज पे वो प्रीसेट्स आप अप्लाई करेंगे, आपकी सारी फोटो सिंगल क्लिक पे एडिट हो गई. तो पहला एडवांटेज मिला आपको एडिटिंग का. आप अपने कस्टमर को काउंट करा सकते हो, उसे गिना सकते हो कि हम आपको सारी फोटो एडिट करके देंगे. दूसरे जनरली फोटोग्राफर्स ये एडवांटेज नहीं देते हैं. तो जो कस्टमर आपके पास मीटिंग करने आएगा उसको ये सेकंड पॉइंट फायदे का मिलेगा, तो वो आपको फाइनल करने की प्रोसेस पे आएगा. अपन नेक्स्ट स्टेप पे चलते हैं. अब आपने जितनी भी फोटोज क्लिक करी उनको अपन ने एडिट कर दिया, वो जो सिंगल क्लिक आप सारी फोटोज एडिट कर सकते हैं. हम आपको इस तरीके का एक बैक पैनल देने वाले हैं, जैसा बैकग्राउंड करेगा. यहाँ पर आप देखें ऐड इवेंट का ऑप्शन दिया हुआ है. आप सिंपली इस ऐड इवेंट पर क्लिक करेंगे, आपके सामने इस तरीके का एक डायलॉग बॉक्स आ जाएगा. आपको अपने कस्टमर का नाम डालना है, जो उसका नेम है, पासवर्ड डाल दिया आपने, उसकी कुछ प्रोफाइल फोटो, डिस्प्ले पिक्चर फोटो सेलेक्ट कर दी. डाउनलोड का उसे ऑप्शन देना है नहीं देना वो भी आपके हाथ में. जनरली कस्टमर को अगर अपन फोटोज दे दें तो उससे बेटर है आप उसे डाउनलोड पहले ऑन कर दीजिए. यहाँ पर वो आपकी फोटोज डाउनलोड नहीं कर सकता, सिर्फ देख सकता है. तो वो आपके पास ही जुड़ा रहेगा, आपकी सारी ब्रांडिंग पे ही रहेगा, डाउनलोड नहीं कर पाएगा. कस्टमर पेमेंट आपको दे दे उसके बाद आप डाउनलोड ऑन कर सकते हो, वो डाउनलोड भी कर सकता है. आप कस्टमर को काउंट कराओ कि जो भी शादी में आए थे गेस्ट वो भी फोटो देख सकते हैं, जो नहीं है वो भी देख सकते हैं. अब आप सोचिए आप शादी में जाते हैं, फोटोज क्लिक करके एक CD पेन ड्राइव में कस्टमर को दे देते हैं, वो सिर्फ उसी परिवार तक ही रहती है, उसी फैमिली के पास ही रही, और शादी में जितने रिश्तेदार है किसी के पास भी नहीं पहुंच पाई. अपन उनको कस्टमर बनाने के लिए आप अपने क्लाइंट को ही कहिए कि सिंपली आपको जिनके साथ भी शेयर करना है वो आपका ऐप डाउनलोड करेंगे, पासवर्ड डालेंगे और वेडिंग का डेटा यहाँ पर देख सकते हैं.
बहुत ही सिंपल ऑप्शन है, आप यहाँ पर आएंगे, आपको एड फोल्डर के ऑप्शन दिए हुए, आपको जो भी नाम दे रहे हैं, प्री वेडिंग, मेहंदी, एंगेजमेंट, कैमरा वन, कैमरा टू, डे वन, डे टू, अनलिमिटेड जितने आपको फोल्डर्स बनाने हैं आप बनाइए। आप जितनी फोटोज क्लिक करते हैं शादी में, अनलिमिटेड फोटोज आप एड फोटोज पे करके फोटोज एड कर दीजिए। आपको वीडियो डालना है, वीडियो के लिंक्स भी डाल सकते हैं। सो अपने सारी चीजें यहाँ डाल दी, बहुत ही सिंपल सॉल्यूशन है। 20 से 25 मिनट के अंदर आपका पूरा वेडिंग का डेटा यहाँ पर आ जाएगा। आप सोचिए जो पेन ड्राइव अपन कस्टमर को देते हैं उससे बेहतर आप उसे अपना ऐप दीजिए। अब उसके जितने भी रिश्तेदार हैं जो उस वेडिंग में आए थे सब आपका ये ऐप डाउनलोड करने वाले हैं। आप सब उन सब के मोबाइल में भी अब आप आ चुके हैं। ऑटोमेटिकली आपका कस्टमर ही आपकी ब्रांडिंग और एडवर्टाइजमेंट कर रहा है, क्योंकि इस तरीके से कोई भी अभी आउटपुट नहीं देता है फोटोग्राफर, तो आपका कस्टमर आपसे सेटिस्फाइड रहेगा। अब मैं आपको एक लाइव डेमो दिखाता हूँ। आपका कस्टमर जैसे ही ऐप को डाउनलोड करेगा, मैं आपको अभी एक ऐप का व्यू दिखाता हूँ, ऐप कुछ इस तरीके से रहने वाला है। आप यहाँ पे देख रहे हैं लोगो, यहाँ पे आपके स्टूडियो का लोगो रहेगा, यहाँ पे वेडिंग बुक लिखा हुआ है, यहाँ पे आपके स्टूडियो का नाम रहेगा। जहाँ जहाँ पे आपको वेडिंग बुक दिख रहा है वहां पर सारा आपकी ब्रांडिंग होगी। ये वेडिंग बुक एक सिर्फ नाम का सैंपल है, एक्चुअल नाम आपके स्टूडियो का रहेगा। आपका कस्टमर जैसे ही ऐप खोलेगा यहाँ पर उसके सामने जो फ्रंट कवर इमेज रहेगी वो भी आपकी ब्रांडिंग की रहेगी, आपका वो यहाँ से लोगो देख सकता है। अब यहाँ पर आपका पहला व्यू ऐसा आता है जहाँ पे आप देख रहे हैं शोकेस का ऑप्शन दिया हुआ, यहाँ से आपकी बेस्ट फोटोज वीडियोस को देख सकता है। नीचे आपकी डिटेल्स आ गई, अबाउट अस, आपका फोन नंबर, आपकी ईमेल आईडी, वेबसाइट, इसके अलावा आपके सारे सोशल आइकन, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सएप, यूट्यूब, सारी चीजें इसमें कनेक्टेड है। कस्टमर किसी पे भी क्लिक करेगा वो डायरेक्टली आपके पहुंचेगा, आपके चैनल पे पहुंचेगा, कहीं और नहीं जाना, सारी ब्रांड की है। अब अपन ने जो भी वेडिंग शूट करी थी कस्टमर को सिंपली एक इवेंट आईडी यहाँ पर डालना है। मैं आपको एक लाइव इवेंट आईडी अभी डालकर दिखाता हूँ जो अपन ने बनाया था। कस्टमर ने जैसे इवेंट आईडी ऐड किया, एक पासवर्ड मांगा गया उससे, कस्टमर ने पासवर्ड भी इसमें ऐड करा। आप देखेंगे उसके ऐड करते ही उसका वेडिंग का डेटा जो अभी अपन ने बैक पैनल पर बनाया था, ये अभिषेक और किरण उसके सामने आ गया, सारा डेटा उसके सामने इस मोबाइल स्क्रीन पे आ जाएगा। यहीं से ही वो आपकी जो वीडियोस है आप देख रहे हैं, ऊपर आपको स्लाइडर दिया हुआ है, वो आपकी वीडियोस यहाँ से देख सकता है। आप नीचे के ऑप्शंस में देखेंगे आपको सारे फोटोज के ऑप्शन जो अपन ने बनाए थे, प्री वेडिंग, मेहंदी, एंगेजमेंट, अभी सारी चीजें यहीं आ गई। कस्टमर के लिए शेयरिंग कितना आसान होगी आप सोचिए, और सारा का सारा आपकी ब्रांड नेम पे हो रहा है, सारा नाम आपका जा रहा है। कस्टमर ने कोई भी फोल्डर खोला वो यहाँ से सारी फोटोज आपकी देख सकता है। आप देखेंगे स्पीड वाइज सारी फोटोज कस्टमर की विद इन सेकंड्स उनके मोबाइल पे, पेन ड्राइव से कितना बेटर सॉल्यूशन है। आपका कस्टमर जो अभी इसी सांगली में रहता है, जो उसका रिलेटिव कहीं बाहर दूसरी सिटी में रहता है, सारे लोग आपका ऐप डाउनलोड करेंगे आपके नाम से ये देखने वाले हैं। इसमें काफी सारे हमने आपको एडवांटेज दे रखे हैं। पहला ऑप्शन है एल्बम सिलेक्शन का, फोटो सिलेक्शन का ऑप्शन। आप देखेंगे हर फोटो के नीचे एक लाइक का बटन दिया हुआ है, कस्टमर को सिंपली इस लाइक के बटन पे क्लिक करना है, वो फोटो सेलेक्ट होकर आपके पास आ जाएगी। आप देखिए कितना सिंपल सिलेक्शन हो गया। जनरली जो कस्टमर्स होते हैं वो 10 दिन, 15 दिन, एक महीना, 6 महीने लगा देते हैं एल्बम के लिए, यहाँ पर आप उनसे मिनटों में या एक दिन में सिलेक्शन ले सकते हैं। आपके लिए भी ये चीज काफी आसान रहेगी अगर आप अपने बैक पैनल पे आएंगे। आपको बैक पैनल पे यहाँ पर आप देख सकते हैं उनके पास शेयरिंग का, डाउनलोड का ऑप्शन सारे दिए हुए हैं। यहाँ से आपकी वो सेलेक्टेड फेवरेट फोटो देख सकते हैं। आप टोटल फेवरेट्स पे क्लिक करेंगे, कस्टमर ने जो भी आपको सिलेक्शन दिया है आप एक सिंगल क्लिक से देख सकते हैं। आपको अगर उन फोटोज को डाउनलोड करना है आप उन इमेजेस को डाउनलोड कर सकते हैं, अगर उनके नंबर चाहिए आप उनकी इमेजेस के नंबर भी निकाल सकते हैं। आप सोचिए आपके लिए कितना आसान हो गया ये काम, कस्टमर भी खुश, अपन भी खुश, अपन के लिए भी काम बहुत ईजी हो गया। नेक्स्ट स्टेप पे अपन चलते हैं। अब आपके पास सिलेक्शन आ गया, उसका अपन एक एल्बम डिजाइन करते हैं। एल्बम डिजाइन करके आप कस्टमर को व्हाट्सएप पे या पीडीएफ बनाकर भेज देते हो कि ये अप्रूव करने के लिए। अपन अब एल्बम भी इसी में इंटीग्रेट कर देंगे। हमारे ऐप में ही आपको एल्बम का ऑप्शन दिया हुआ है, आप देखेंगे यहाँ पे आपको फ्लिप बुक का ऑप्शन दिया हुआ है। कस्टमर जैसे ही फ्लिप बुक पे क्लिक करेगा वो आपका पूरा का वेडिंग एल्बम यहीं पे ही देख सकता है, कुछ इस तरीके से। ये अभी आपके सामने लाइव मेरे फोन पे चल रहा है, देख रहे हैं यहाँ पर पेजेस को बिल्कुल एक किताब की तरह हमने फील दे रखा है, वो किताब के जैसे पेजेस चलते हैं उस तरीके से आपके पास आएगा। आपका यहाँ पे कमेंट बॉक्स दिया हुआ है, अगर आपको कोई कस्टमर चेंजेस भी देना चाहता है तो वो सिंपली कमेंट दे सकता है कि ये फोटो को चेंज करना है, ये मेरी फैमिली फोटो है, इसे बड़ा कर दो। आप सोचिए कस्टमर के लिए चेंजेस देना भी आसान हो गया, प्लस वो आपका फाइनल एल्बम भी कितने लोगों के साथ शेयर करेगा, सब जगह आपका ब्रांड, आपका नाम जाने वाला है, कितनी जगह पे अपन ये ऐप डाउनलोड हो गई, ऑटोमेटिकली अपन फेमस हो रहे हैं इसमें। नेक्स्ट स्टेप पे चलते हैं। इसके अंदर हमने एक स्पेशल फीचर और दे रखा है, फेस रिकॉग्निशन का फीचर। ये काफी आर्टिफिशियल इंटेलिजेंस के ऊपर बना हुआ है। सो अभी शादी में फॉर एग्जांपल 2000, 3000, 5000 फोटोज अपन ने क्लिक करके कस्टमर को दे दी, लेकिन अगर फॉर एग्जांपल कोई एक पर्सन अपनी फोटो देखना चाहता है तो वो 5000 फोटोज में कैसे ढूंढेगा, उसके लिए इम्पॉसिबल है, इस वजह से वो देख नहीं पाते फोटो। यहाँ पर अपने फेस रिकॉग्निशन का ऑप्शन दिया हुआ है आपकी ऐप पे।
इस जगह पर कस्टमर जैसे ही इसे क्लिक करेगा यहाँ पर एक सेल्फी का ऑप्शन आ गया उसके सामने, वो यहाँ से आपका एक सेल्फी फोटो अपना क्लिक करेगा और इस वेडिंग में उसकी जितनी भी फोटोज क्लिक हुई है विदिन अ सेकेंड उसके सामने आ गए। आप सोचिए आप किसी शादी में गए, जितने भी रिलेटिव आप गए सबको अपनी फोटोज देखने का मन करता है, हर कोई फोटोज देखने के लिए आपका ऐप डाउनलोड करने वाला है, आप हर किसी के मोबाइल में घुस जाएंगे, आपकी ब्रांड नेम आपका स्टूडियो का नाम सब उनके मोबाइल में आ गया। अब आप जितने चाहे कस्टमर्स बना सकते हैं क्योंकि वो आपके अलावा किसी और के पास जाने वाले नहीं है। नेक्स्ट स्टेप पे चलते हैं। फेस रिकॉग्निशन के अलावा हमने इसमें एक और इंटेलिजेंट ऑप्शन दे रखा है जिसको हम कहते हैं गेस्ट मोड। ये बेसिकली एक निंजा टेक्निक है अपने मैक्सिमम कस्टमर्स बनाने के लिए। आप अभी किसी भी एक शादी में गए, किसी वेडिंग में गए, उस वेडिंग में आप छोटा सा अपना स्टैंड या बोर्ड लगा सकते हैं कि आपको अगर अपनी फोटोज देखनी है आप हमारा एक ऐप डाउनलोड करिए देख सकते हैं। आपके नाम से ऐप होगा, फॉर एग्जाम्पल एबीसी फोटोग्राफी, राजेश डिजिटल, लक्ष्मी डिजिटल, वेडिंग वेलवेट, आपके नाम से ऐप रहेगा। कस्टमर आपका ऐप डाउनलोड करेगा, जितने भी शादी में रिश्तेदार आए हैं, शादी में 1000 लोग आ रहे हैं, 1500 लोग आ रहे हैं, 500 लोग आ रहे हैं, मैं कहता हूँ अगर उनमें से 10% लोग भी अगर आपका ऐप डाउनलोड करते हैं तो हर शादी से 50-50 आपको डाउनलोड मिलने वाले हैं, ये और आपके कस्टमर बनेंगे क्योंकि हर किसी को अपनी फोटोज पसंद है, हर कोई आपका ऐप डाउनलोड करेगा अपनी फोटोज के लिए, आप उन नए कस्टमर्स के मोबाइल पर भी चलेंगे। एक और हमने इसमें प्रमोशन का टेक्निक दे रखा है, आपको नए कस्टमर्स कैसे चाहिए तो उसके लिए हमने आपको एक और टेक्निक दे रखी है जिसको हम कहते हैं पुश नोटिफिकेशन। अगर आप सबने अपने मोबाइल में देखा होगा आपको बहुत सारी कंपनी पुश नोटिफिकेशन देती है इस तरीके से, जैसे जोमेटो का आता है, उबर का आता है, ओला का आता है, क्यों ना अपन अपने भी नोटिफिकेशन बनाए। अब आप इमेजिन करिए आपके फॉर एग्जाम्पल हमने साल में 10 शादी करते हैं, 5 शादी करते हैं, 50 शादी करते हैं, हर शादी से आपको 20-20-30-50-50 डाउनलोड भी मिले, साल भर में अगर आपके 300-400-500 या 1000-2000 डाउनलोड हो जाते हैं, अब आप फ्री बैठे हैं ऑफ सीजन में, अपना कोई अभी अब सच ज्यादा बिजनेस नहीं आ रहा है, क्यों ना अपन एक छोटा सा पुश नोटिफिकेशन बना दे। आपको सिंपली एक इस फीचर पे जाना है पुश नोटिफिकेशन पे, यहाँ पे आप ऑल यूजर सेलेक्ट कर दीजिए, आपको ये कोई डिस्काउंट बना देते हैं कि फॉर एग्जाम्पल 20% डिस्काउंट ऑन ऑल प्री वेडिंग पैकेज इन मई मंथ ओनली या इन अगस्त मंथ ओनली, एक महीने में जिस तरह अपने पास काम कम है, या अगर आपको ऐसा लगता है कि वेडिंग का अपन को ज्यादा टाइम चाहिए कि हमसे हम वेडिंग का हमसे आप बुकिंग कराइए, प्री वेडिंग शूट आपका फ्री ऑफ कॉस्ट, आप इस तरीके का एक यहाँ पर एड कैंपेन डालकर जैसे ही सेंड करेंगे आपके जितने भी कस्टमर्स हैं सबके पास नोटिफिकेशन आ गया, फॉर एग्जाम्पल एंड ऑफ समर सेल गेट 20% डिस्काउंट ऑन फ्री। आप सोचिए हर किसी के मोबाइल में आपका नोटिफिकेशन, जो 500 लोग या 5000 लोग या चाहे 50 लोगों ने आपका ऐप डाउनलोड कर रखा है सबके पास आपका नोटिफिकेशन गया, अब उनके घर में कोई फंक्शन हो, कोई इवेंट हो, वो कहीं और नहीं जाएगा, वो आप ही के पास आने वाला है। सारा डेटा का कंट्रोल भी आपके पास है, आपके जितने लोग डाउनलोड करते हैं आप उनकी ईमेल आईडी, उनके फोन नंबर आपके पास आते हैं, आप उनको भी अपना कस्टमर बना सकते हैं। आप सोचिए कितना सारा स्कोप है आपके पास अपने कस्टमर्स बनाने का। तो इसके अलावा इसमें हमने कुछ और नए इंटेलिजेंट फीचर्स ऐड किए हुए हैं। अभी हम आपको इसमें एक एंड्रॉइड ऐप भी देते हैं, आपका एक iOS एप्पल का भी एक ऐप देते हैं, प्लस अगर आपका वेबसाइट नहीं बना हुआ है तो हम आपको एक आपका वेबसाइट भी बना कर देंगे, सेम सॉल्यूशन आपकी वेबसाइट पे आएगा, आपको इनमें कुछ भी अपडेट्स करने, आप अपडेट्स भी खुद अपने एंड से ही कर सकते हैं। आपका जो वेबसाइट रहेगा वो कुछ इस तरीके से रहेगा, जो डोमेन नेम रहेगा वो नाम भी आपका ही रहेगा, यहाँ जो वेडिंग बुक का लोगो देख रहे हैं ये लोगो हट जाएगा, यहाँ पे आपके स्टूडियो का लोगो आ जाएगा, तो सारी ब्रांडिंग सारा नाम आपका ही जाने वाला है। कस्टमर यहाँ पर इवेंट आईडी डालेगा और वो सेम फोटोज, वीडियोज, फेस रिकॉग्निशन सारी चीजें से भी देख सकता है। इसके अलावा अभी हम एक नए फ्यूचर अपडेट पर काम कर रहे हैं जिससे हम कहते हैं AI एल्बम एंड फोटो वीडियो स्कैनर। अभी अपन ने कस्टमर को एक शादी का एल्बम प्रिंट कर दिया, एल्बम के अंदर मेहंदी की फोटोज आ रही है, हल्दी की फोटोज आ रही है, संगीत की फोटोज आ रही है, आपके इसके अंदर एक और स्कैनर आ जाएगा। कस्टमर जैसे ही एल्बम में मेहंदी की फोटो के ऊपर आपका मोबाइल रखेगा वहां पर मेहंदी का वीडियो प्ले हो रहा है उसके पास इस तरीके से, अगर उसने संगीत की फोटो के ऊपर रखा संगीत का वीडियो चल रहा है। ये सारे इंटेलिजेंट फीचर्स इस ऐप के अंदर है जो आपके नाम पे बना हुआ है। अब आपके जितने भी कस्टमर्स हैं जो आपके पास बुकिंग करवाने के लिए आते हैं आप उन्हें ये फीचर्स बताइए कि हम इतनी सारी चीजें देंगे, क्योंकि अभी अगर अपन इमेजिन करते हैं आज मेरे घर में एक वेडिंग है, मैं किसी भी फोटोग्राफर के पास जाऊंगा वो कहेगा कैंडिड करेंगे, ट्रेडिशनल करेंगे, सिनेमेटिक करेंगे, ड्रोन कर देंगे, इतने रुपए लेंगे, मैं दूसरे के पास जाऊंगा वो भी यही कहेगा, तीसरे के पास जाऊंगा वो भी यही कहेगा, हर आकार में देखूंगा जिसका प्राइस कम है जिसका काम अच्छा है मैं उसे बुक कर दूंगा। लेकिन अगर आपके पास ये सॉल्यूशन है आपके नाम से आप अपने कस्टमर को बोलेंगे हम ये चीजें आपको देते हैं जो दूसरे फोटोग्राफर्स नहीं देते हैं तो कस्टमर 100% आपके पास शिफ्ट होगा, आपके कस्टमर जो इंक्वायरी करने आ रहे हैं वो आपको कंफर्म करेंगे। ये सारा सॉल्यूशन हमने इसका कॉस्टिंग निकाला, काफी निचोड़ निकालने के बाद हम इसको 40,000 रुपए पे लेकर आए थे, आपका ऐप भी, आपकी वेबसाइट भी, प्लस अनलिमिटेड स्टोरेज भी।
लेकिन जैसा अभी हम सर के साथ है, सागर सर के साथ, तो हमने स्पेशली सन आर्ट के लिए हमने एक स्पेशल ऑफर निकाला हुआ है। अगर हम फोटो फेयर में इस चीज को बुक करते हैं, इसका कॉस्ट सिर्फ और सिर्फ 27,000 रुपए, ओनली 27,000 रुपीज। आप इमेजिन करिए अगर हमें 27,000 रुपए लगाए, एक दिन की कॉस्ट भी कैलकुलेट करोगे लगभग लगभग 70 से 75 रुपए की कॉस्ट है, बहुत नॉमिनल कॉस्ट है। लेकिन आप सोचिए इससे अगर आपको एक कस्टमर भी रिपीट हो गया, आपका नाम कितना होगा, आपके नए कस्टमर कितने जुड़ेंगे, आपका ब्रांड कितना फेमस हो जाएगा आपके कस्टमर्स के बीच में, आपके शहर के बीच में, इतने सारे आपको इसमें एडवांटेजेस मिल रहे हैं। तो अगर आप प्लान कर रहे हैं फोटो फेयर में बुक कर सकते हैं इसे, ओनली 2,000 रुपए आपको बुकिंग अमाउंट देना है, लेस अमाउंट आप सन सिटी पर डिपॉजिट करा सकते हैं अपने सन आर्ट स्टूडियो पर, और आपको ये आपका डिलीवरी और सारा सॉल्यूशन मिल जाएगा। किसी को कोई सा डाउट्स हो, कोई क्वेश्चन अगर पूछना चाहे उससे, हमारे काउंटर भी है यहाँ पर, अगर आप कोई भी डाउट्स लेना चाहे तो आप हमसे वेडिंग बुक के काउंटर पर पूछ सकते हैं। थैंक यू, धन्यवाद। यानंतर सुर्वे सरांचा आपलं प्री वेडिंग वरती वर्कशॉप होणार आहे, तर पुन्हा आपण सुरुवात करतोय। मी सुर्वे सरांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं, कारण नांदेडवरून सुर्वे सर इथं आलेले, जवळपास 25 वर्षाचा त्यांचा प्री वेडिंगमधील एक्सपिरियन्स आहे, तर आज एक वेगळी कन्सर्ट घेऊन आपल्यासाठी आलेले आहे। तर मी सुर्वे सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सुर्वे सरांनी सेशन सुरू करा असं त्यांना मी विनंती करतो। सुर्वे सर स्वतःची माहिती स्वतःच थोडं 5 मिनिटात आपल्याला देते आणि त्यांचं वर्कशॉप कंटिन्यू करते। ओके सर, हॅलो सर, शेवटचा ओव्हर आहे, मॅच संपत आलेली आहे आणि शेवटच्या 5-6 ओव्हर मध्ये एक तुफान बॅटिंग करावं लागेल किंवा तुफान बॉलिंग करावं लागेल, तर जेवढे आहेत त्यांच्यासाठी मी आहे आणि निश्चितच काहीतरी व्हिडिओग्राफीमध्ये सिनेमाटोग्राफीमध्ये नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी काय काय, फक्त वेडिंग करणं, विवाह सोहळा करणं, हळदीपासून विदाई करणं आणि त्यानंतर वर्षभर बाकी कोणत्या कोणत्या संधी आहेत तुमच्यासाठी, तर मागच्या 25 वर्षापासून या व्हिडिओग्राफीमध्ये आहे मी, एटीव्ही मराठीला 8 वर्ष काम केलं, रामोजी फिल्म सिटीमध्ये याचं ट्रेनिंग घेतलं आणि ते जे मला मिळालं ट्रेनिंग होतं कॅमेराचं, भारतात पहिला टीव्ही कॅमेरा DCR TRV-15E सोनी कंपनीचा कॅमेरा मी आला होता पहिल्यांदा भारतात, पहिल्यांदा कंपनीतर्फे ते नॉलेज मला रामोजी फिल्म सिटीमध्ये मिळालं आणि ते नॉलेज घेऊन मी ज्यावेळेस वर्क केलं, काम केलं एटीव्ही मराठीसाठी केलं, बाकीच्या लोकांसाठी केलं, ते काम करता करता नाही कोण कशात आली माझ्यात की हे जे नॉलेज सुरुवातीला रामकृष्ण सुरुवातीला मिळालेलं आहे मी एक दिवस जाणार आहे तीर्थक्षेत्रासाठी नाही वर, तर हे नॉलेज मी तिथंच ठेवणार नाही, ते नॉलेज वाहत ठेवणार आहे। तर यामुळे मी मागच्या 8 ते 9 वर्षापासून महाराष्ट्रात मराठीमध्ये व्हिडिओग्राफी आणि सिनेमाटोग्राफी शिकवणारा फक्त मी एकमेव आहे। सर सुद्धा आले तर मार्केटमध्ये नाही, त्याचं सुद्धा मी स्वागत करतो या ठिकाणी आणि 60 ते 70 वर्कशॉप अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाशिक पासून ते धुळ्यापर्यंत मराठीमध्ये साध्या भाषेमध्ये व्हिडिओग्राफी तंत्र काय आहे एक्झॅक्ट हे मी एक्सप्लेन केलं आहे। सामान्य फोटोग्राफर व्हिडिओग्राफर पोहोचलो आहे, माझी अशी अपेक्षा आहे की आपल्याकडे NX100 कॅमेरा आहे, कॅमेरा 1,10,000 रुपयाचा आपण घेतो नक्की, फक्त बॅटरी टाकणे, कार्ड टाकणे, टेली वाईड करणे, रेकॉर्डिंगचं बटन दाबणे याच्या व्यतिरिक्त आपल्या फक्त 2-3 फंक्शन माहिती, पण कॅमेरामध्ये एकदम माहिती काय असतं, कॅमेरा रेकॉर्ड करण्यासाठी काय फॉर्मॅट एक्झॅक्ट घ्यावे लागतात, शूट करण्याचं टेक्निक काय, या सगळ्या गोष्टी खूप मायनाट होतं आणि ग्रामीण भागातल्या तालुक्यातल्या व्हिडिओग्राफरला या गोष्टी आजही थोड्याशा माहीत नाहीत, तो विचारा कोणाचे तरी पाहून व्हिडिओग्राफी करत नाही, तो काय करतो फॉलोग्राफी करतो, एकाला दुसऱ्याला फॉलो केलं असतं त्याने, ते कॅमेरा असा पकडला जातो, झूम इन झूम आउट असं केलं जातं, रेकॉर्डिंगचं बटन दाबलं जातं, बॅटरीचं ड्युरेशन उजव्या बाजूला वरच्या बाजूला दिसतं, टाईम रेकॉर्डिंग या बाजूला दिसते आणि मला जर कधी रेकॉर्डिंग करताना वेळ मिळाला तर मी माझ्या असिस्टंटला दिलं, तो 5 मिनिटात मी जाऊन बाहेर आणि तो असिस्टंट हळूहळू वर्क करायला सुरुवात करतो, अशी आपण व्हिडिओग्राफी फॉलोग्राफी केली। म्हणजे तुमच्यापैकी व्हिडिओग्राफीचा सिलेबस कोणाला असेल तो हा कोणी करता, व्हिडिओग्राफीचं विद्यापीठ आहे, कॉलेज आहे, IT आहे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे जिथं व्हिडिओग्राफीचं परफेक्ट नॉलेज दिलं,
एफर्ट फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये आहे सगळ्या गोष्टी, पण त्या गोष्टी पण मी पोहोचत नाही. तालुक्याचा व्हिडिओग्राफर पोहोचू शकत नाही, ग्रामीण भागातला व्हिडिओग्राफर पोहोचू शकत नाही. ती एकच क्लिक होती माझ्या मनात की ग्रामीण भागातल्या व्हिडिओग्राफरला आपण हे नॉलेज शेअर केलं पाहिजे, त्यांना कुठेतरी आणलं पाहिजे वर. मी बऱ्याच वेळेस पाहिलं की एकदा त्या कॅमेरामध्ये फेरे चालू आहे, त्यांचा हा फटका एका ठिकाणी उभं टाकला म्हणजे वधूवर 7 फेरे मारतात ते ग्राउंड. 1 2 3 फोर हा इथून करतो झूम इन झूम आउट झूम इन, पायाकडे झूम करतो कधी कधी, तरी 2:15 झूम करतो. इथं ते काही ठिकाण सांगतो हे कुणीतरी पाहिले दुसऱ्याने आणि त्यांनी त्याला त्याला फॉलो केलेलं आहे. अशी जी व्हिडिओग्राफी प्रामुख्यानं माझ्यामध्ये तुम्ही सुद्धा बरेच असं करत असाल किंवा केलेली असेल किंवा यापुढे काही टेक्निकल नॉलेज तुम्हाला अपडेट मिळत असेल, पण माझी इच्छा आहे की जिल्हा लेवलला अपडेटसाठी वर्कशॉप आहे, अनेक मित्र आहेत नॉलेज आहे, पण ग्रामीण भागातल्या व्हिडिओग्राफरला सध्या कोणी आहे. खूप गृहस्थ आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा मी सर्वे केला, 33 जिल्ह्यापैकी मी जवळपास 20-22 जिल्ह्यात फिरलो व्हिडिओग्राफीसाठी की काय अवस्था आहे. ही अवस्था खूप 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 वाईट अवस्था आहे. या लोकांना कुठेतरी उचलायला पाहिजे आपण, या लोकांना कुठेतरी नॉलेज द्यायला पाहिजे आपण, या लोकांना काहीतरी पाठिंबा द्यायला पाहिजे. म्हणून मागच्या 15 वर्षापासून मी काम करतो, ट्रेनिंगचं काम करतो. आतापर्यंत जवळपास 10 ते 12 हजार लोकांना मी या व्हिडिओग्राफीमध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे, अनेक भागामध्ये अनेक वर्षांच्या माध्यमातून. आज एक नवीन विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. सरांनी प्री वेडिंग बद्दल बरंच बोललं, पण मी प्री वेडिंगच्या थोडं विरोधात काही ठिकाणी गेलेलो आहे. मागं एका म्हणताना असं की एका विशिष्ट गटाला प्री वेडिंग आमच्या समाजात करायची नाही असं डिक्लेअर केलं आणि व्हॉट्सअपवरती बातमी हा आम तापसर तुम्हाला यार तुमच्याच नवीन आलाय, नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी आली, नवीन संधी आली, व्यवसाय संधी आली. मी त्यांना म्हणजे त्या विशिष्ट गटाला असं काही म्हणणार नाही, दोष देणार नाही. त्यांची ती संकल्पना असू शकेल, बहुतेक त्यांची ती कल्पना असू शकेल प्री वेडिंग पुस्तक पाहण्याचा दृष्टिकोन, पण मी विचार केला की व्हिडिओग्राफीला 2 पैसे मिळत आहेत आणि अशा वेळेस असा जर असंतोष निर्माण झाला समाजामध्ये तर एक दिवसामध्ये प्री वेडिंगचा एक रिपोर्ट होईल आणि प्री वेडिंगला उतरती कळा येईल. थोडस त्या धर्तीला टिकून ठेवण्यासाठी काय करता येईल, आपल्याला काय त्याच्यामध्ये अचीवमेंट करता येईल, आज त्या विषयावर सुद्धा थोडं बोलणार आहे की प्री वेडिंग मध्ये काय बदल अपेक्षित आहे. अन्यथा मी सर्वे केला आहे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, युट्यूबवर, 99% लोक फॉलोग्राफी मध्ये युट्यूबचा व्हिडिओ पाहतात. सेल नसेल कॉपी पेस्ट. त्यांनी तिकडून एंट्री केली, दोघांनी कपलने दोन एंट्री त्याचा शूट करणार. हा पुढे जैन समोर जातोय, बाया बाजूला करतोय, हा करतोय या स्टाईलला, वेगळ्या स्टाईलला करतोय, चष्मा घालतोय, त्याच्या पाठीमागं वधू ती स्टाईल करणार. कुठेतरी पाहिलं आणि त्यांनी फॉलो केलं, पण तुमच्या मनात त्याची कल्पना असल्या पाहिजे. एका ठिकाणी असं सुद्धा पाहिलं की व्हिडिओ प्री वेडिंग चालू होतं, स्क्रीन रेडी स्क्रीनवर नवरीला लगेच त्या व्हिडिओग्राफरला बंद करते. वाय तर मी आहे पुण्यामध्ये, पण लग्न होतं गावामध्ये, गावातले लोक या गोष्टीला मानणार नाही. तू प्री वेडिंग केलं कशासाठी? अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाला कुठेतरी कुठेतरी वेगळं वळण मिळालं पाहिजे यासाठी सगळ्यात सोपा आणि चांगला फॉर्म्युला तुम्ही प्री वेडिंग मध्ये थोडासा बदल करा. प्री वेडिंग मध्ये बदल करता करता प्री वेडिंग कपलचीच केली पाहिजे का? त्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला बोलणार आहे. कारण मी एक व्हिडिओ मागच्या 18 वर्षापासून 130 व्हिडिओ तयार केले, एका व्हिडिओची कॉपी आणि पेस्ट, एकच व्हिडिओ 4.5 मिनिटाचा व्हिडिओ केला, वधूचा सिंगल व्हिडिओ. पण त्या व्हिडिओ करण्यामागचं कारण काय, नेमकं ते व्हिडिओ का केला असेल मी, आणि असे 130 माझा आकडा येतो करून मी असे 250-300 व्हिडिओ दिले. शिंदे परिवाराला तोच व्हिडिओ दिला, जाधव परिवाराला तोच दिला, तांबडे परिवाराला तोच दिला, सांडा परिवाराला तोच दिला, जेवढे आहेत समाजामध्ये लोक घटक वेगवेगळे सगळ्यांना तोच व्हिडिओ दिला. तो व्हिडिओ दिल्यामुळे नेमकं माझ्यामध्ये काय बदल झाला किंवा मला काय चान्सेस मिळाले, सिम्पलच उदाहरण देतो मी की ज्या परिवारासोबत तुम्ही वेडिंग असाइन करता, साईन करता, वर्क करता, अशा परिवारातलं शेवटच्या क्षणी फायनान्शियल गोष्ट आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे, मराठी माणसाची संस्कृती आहे. 35,000 रुपये जर बिल झालं तो 35,000 देत नाही, 33,000-32,000 तो राहू दे. काय जनता साहेब तुम्हाला काय कमी आहे का? 2-3 हजार रुपये सुरू त्यांना काय फरक पडणार आहे? पण जनता साहेबाला माहिती आहे की 2-3 हजार रुपये माझ्या 45,000 रुपये सोडण्यासाठी काय कागद लागतात. हा जो फरक आहे, कस्टमर तुम्हाला जो डिले करतो पैसे देण्यासाठी, कस्टमर जो तुम्हाला टाळतो, कस्टमर तुम्हाला खेळवतो, ऍक्च्युली कस्टमर पैसे आहेत, कस्टमरला त्याच्या हिशोबामध्ये पैसे दिलेले आहेत की आपल्याला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करता इतका पैसा खर्च करता, हे कस्टमरला माहीत आहे. तरी पण तुम्हाला पैशासाठी तो परेशान करतो. सध्याचा महाराष्ट्रातला सगळ्यात व्हिडिओग्राफर फोटोग्राफर मध्ये चर्चेचा विषय आणि महत्वाचा विषय हा सुद्धा येतात. हेच काय आहे
की सर काम करतो मेहनत करतोय 70-200 आहे सिनेमॅटिक टीम आहे ड्रोन आहे सगळ्या गोष्टी घेऊन जातो फील्डवर 3 दिवस काम करतो हार्ड वर्क करतो डे अँड नाईट जातो पोस्ट प्रोडक्शन करतो अल्बम तयार करतो सिनेमॅटिक व्हिडिओ करतो ट्रीजर देतो सगळं हायलाइट देतो टायटल वगैरे सगळं दुसऱ्या कस्टमरला टाकतो पैसे येतात माणसं काय अडचण जात कुठे चूक होती नेमकी मित्रांनो लक्षात ठेवा कस्टमर साठी तुम्हाला आणखी एक ऑप्शन आहे भविष्यात त्याच्यानंतर ज्या कस्टमरला हा व्हिडिओ लाईव्ह सुद्धा होत आहे कस्टमरला ज्यावेळेस तुम्ही मागच्या पुढे बोलता कस्टमरला असाईन करता फोनवर बोलता त्यावेळेस पहिली महत्वाची गोष्ट की फोनवर ऑर्डर स्वीकारू नका स्वीकारत असाल तर फोनमध्ये आता तुमच्याकडे ऑप्शन आहे ऑडिओ रेकॉर्डिंगचं दोघांचं संभाषण रेकॉर्डिंगचं ते थोडंसं आऊन ठेवा वाटतं त्याचा प्लस बेनिफिट नंतर होईल तुम्हाला तुम्ही काय जे ठरवलेलं कधीचा हिशोब आहे तो कुठे रेकॉर्ड केला जाईल त्याचा तुम्हाला थोडं फायनान्शियल बेनिफिट होईल दुसरी रांगी महत्वाची गोष्ट आहे की कस्टमर सोबत अनेक फोटोग्राफर व्हिडिओग्राफर पाहिले तुम्ही समाजा मी करतो या 25 वर्षामध्ये की इतकं छोटं म्हणजे त्या स्टेपला जातात काम करते तुम्ही हा इकडे म्हणा हा इथे बसा हा तुम्ही कुठे इकडे या बसलो तुम्ही असत राहा त्याची त्या कार्यक्रमामध्ये डायलॉग डिलिव्हरी कंटिन्यू चालू असतो माझ्या फोटोग्राफर मित्र थोडंसं हे टाळा चक्का तुमच्या तुमच्यापैकी तुमच्या टीम पैकी एक डायरेक्टर असणं गरजेचं आहे पण तो अति डायरेक्शन देणारा नसावा त्याच्याबद्दल मागच्या वेळेस एक बीड जिल्ह्यामधून एका पत्रकारानं लेख लिहिला की फोटोग्राफर लोक व्हिडिओग्राफर लोक आता विवाह प्रसंग हायजॅक करत आहेत काळे टी शर्ट घालत आहेत अमुक अमुक करत आहेत अख्खा नांदेड परभणी लातूर बीड 4 डिस्ट्रिक्टचे फोटोग्राफर असेल तो पसरला शेवटी तहसीलदाराला कंप्लेंट करण्यात आली आणि त्यांना माफी मागण्यासाठी प्रवृत्त केलं पण ह्या गोष्टी का घडत आहे टेक्निकल नॉलेज तुमच्याकडे परफेक्ट आहे इक्विपमेंट तुमच्याकडे परफेक्ट आहे पण कस्टमर ज्यावेळेस तुमच्याकडून कस्टमर सुद्धा सॅटिस्फाय होतो तरी पण कस्टमर तुम्हाला वेळेवर पेमेंट का करत नाही तुम्ही फोन करा तुमचं काम नाही तर कसं बसेल आज नाही आज गुरुवार आहे आमच्याकडे शुक्रवार आहे आमच्याकडे पैसे वगैरे देत नाहीत तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारी फोन करा तुझी व्यवस्था कर सोमवारी मंगळवारी पुन्हा फोन केला आपण आज मित्र बाहेर आहे कारखान्यावर आहे वापस आला की पेमेंट तुमचं करून टाकेल यामुळे एक मानसिकता आणि फोटोग्राफरचा जो माइंड रेशो आहे त्याचं प्रमाण आहे तो थोडासा चेंज आलाय तर मित्रांनो एक फॉर्म्युला माझ्याकडे तुमच्याकडे येऊ द्या तुमच्याकडे जर वधूकडे तुमच्याकडे जर ऑर्डर असेल तर एक छोटासा 15 मिनिटाचा सॉन्ग रेकॉर्डिंग करा निश्चित त्याचा फीडबॅक काय होतो तर ऍक्च्युली वस्तुस्थिती अशी आहे की आपण जे काही डाटा रेकॉर्ड करतो जे काही फुटेज रेकॉर्ड करतो असे सॉन्ग मी बरेच तयार करून देईल ऑडिओ यासाठी मी थोडासा आक्रोश होतो त्यांच्या घरी
दोन तीन दिवस अगोदर इन्फॉर्मेशन घेतो की ताई एक 10-15 मिनिटात मला शूट करायचं आहे, वेळ असेल तुम्ही येऊ शकतो का उद्या? आणि असं कोणी म्हणणार नाही की लग्नाच्या दोन तीन दिवस अगोदर तुम्ही जर फोन केला घरी पार्टीच्या की मी असं 5-10 मिनिटात शूट करण्यासाठी येतोय, नाही कोणी म्हणणार ना, उत्सुकता असते माणसाला. हे जर तुम्ही केलं बायचान्स जाऊन तर पुढे एखाद्या वेळेस समजा एखाद्या कार्यक्रमात तुम्ही 5 मिनिट उशीर जरी केला तर या केल्याचा फीडबॅक तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतो. नंबर दोन, नंबर तीन, फायनान्शियली ज्या कार्यक्रम चालतं तुमचं देणं घेणं त्यावेळेस तुम्हाला त्या अँगलनं पाहिलं जात नाही. पैसे असते तर तुम्हाला सांगते स्पष्ट की सोबत देणार म्हणजे देणार, पूर्णच्या पूर्ण पेमेंट करणार म्हणजे एक तो वातावरण निर्मिती करण्यासाठी काय करावं लागतं यासाठी हा छोटासा माझा एक फॉर्म्युला आहे, तो सक्सेस फॉर्म्युला आहे. मी आतापर्यंत जे 160 किंवा 170 सॉन्ग जे तयार करून दिले सिंपल आहे, घरी जा तुळशी बांधवला पाणी टाकताना तुम्ही शूट करा, वाटल्यास देवघरात दोन मिनिटं शूट करा, वडिलांना कावे घेऊन दोन मिनिटं शूट करा, भावासोबत लॅपटॉप सेट ठेवतो शूट करा, दोन तीन मिनिटाचं सिंगल कॅमेरा तुमचा, आईसोबत किचन मध्ये काम करतो शूट करा, वाटल्यास आई दादर लावतीच्या कानाच्या खालच्या बद्दल ते पण शूट करा, वाटल्यास शेती असेल तर गाय असेल गोठा असेल तर गोठ्यामध्ये चारा टाकतो शूट करा, काय हरकत नाही. इव्हन कपडे वाळू घालतो थोडंसं शूट करा. एक लक्षात ठेवा, वधू ज्यावेळेस विधायक होऊन जाते जगतात सर त्यावेळेस तिची ती चप्पल सुद्धा घेऊन जा, आता पाठीमाग राहतात तिची आठवणी व्हिडिओच्या रूपात तुमच्या या 3 मिनिटाच्या व्हिडिओ येणं कदाचित तुमचे जर पैसे पाठी वाढवले बायचा 7,000-10,000 रुपये ताई काकाने पैसे दिले नाही बिंदास फोन करा सेकंड येणार तुमचे पैसे घटवत मिळते. थोडीशी पॉलिसी आपल्याला चेंज करणं गरजेचं. ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे प्री वेडिंग करणं म्हणजे फक्त दोन कपलला कुठेतरी हिल स्टेशनला नेऊन त्यांना काहीतरी मोमेंट देऊन शूट करणं याला प्री वेडिंग म्हणतात. असं तुमचं जर एक अधोरेखित असेल किंवा लेख लिखित असेल कुठं त्याचा सिलेबस असेल तर मी म्हणतो ही छोटीशी सुद्धा प्री वेडिंग तुमची होऊ शकते. सिंपल अशी प्री वेडिंग सिंगल लेडीची सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही लहान मुलाची सुद्धा प्री वेडिंग टाईप असं प्री बेबी शूट करू शकता. सिंपल आहे. वाढदिवस आहे फक्त वाढदिवसाच्या ऑर्डरच्या दिवशीच आपण जातो पार्टीकडे. सायंकाळी बर्थडे आहे मुलाचा तुम्ही या सायंकाळी 5:30 टाईम असेल तर 4:30 पोहोचतो आपण आणि 4:30 पोहोचण्याचं त्या ठिकाणी आपलं सुरू होतं. फोटो लाईट लावणे टीम रेडी करणे पण आपण हा विचार करत नाही त्याला सकाळी सकाळचा 2 मिनिटाचा व्हिडिओ तयार करून दिला आपण बर्थडे निमित्त. लहान मुलं आहे त्याला अंघोळ घालतेवेळेस 2-3 शॉट शूट केले, त्या कपडे घालतेवेळेस 2-3 शॉट शूट केले आपण 1-1.5-2 मिनिटाचे, त्याला मेकअप करतेवेळेस 1-2 मिनिटाचे शूट केले, त्याला दफ्तर पाठीवर घेतेवेळेस 1-2 मिनिटाचं शूट केलं, तो पायऱ्या खाली उतरतो त्याचे 1-2 मिनिटाचे शूट केले, त्याची आई तिला टाटा करते त्याचा 1-1.5 मिनिटाचा शूट केला, तो गाडीत बसतो त्याचा एक शॉट शूट केला, त्याच्या शाळेत एखादा बोर्ड शूट केला, एक सॉन्ग तयार करा बोलतो छोटाने सेंड करा त्यांना. त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या फायनान्शियल स्ट्रॉंग मध्ये तुम्हाला त्यापेक्षा तुमची ही क्रिएटिव्हिटी असते. मी हे का सांगतो क्रिएटिव्हिटी का करायचं आपल्याला, ही तुम्हाला सवय लावली पाहिजे. व्हिडिओग्राफी म्हणजे फक्त विवाह प्रसंगाची व्हिडिओग्राफी नसून त्या व्हिडिओग्राफीमध्ये अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट अनेक आहेत. मी आज तुम्हाला तुमच्या भागातल्या खिल्लारे मंडळ करण्यामध्ये 4 वर्षापूर्वी आलो होतो 1 दिवसासाठी या ठिकाणी आणि बोलता बोलता असंच व्हिडिओग्राफीची आणि याची भाषा सांगता सांगता सहज बोलता बोलता युट्यूब व्हिडिओ काय कमाईत होतं त्याच्या विषयी मी चर्चा केली. सांगितली माहिती बरीचशी. चहा घेते वेळेस एक मित्र भेटला समोर बसलेला मित्र, त्याने ती एक्सेप्ट केली माहिती, त्याने तो पाहिला की या गोष्टीमध्ये काहीतरी आहे की नाही. आणि या सुभाषितरे काळ्या वाजतो बोल सुभाषितरांसाठी एक माहिती. म्हणजे मी नांदेडचा, हा व्यक्ती सांगली जिल्ह्यातला श्रीरामपूर त्याच्या गावाकडे गाव आहे आणि या माणसाच्या आज सांगली जिल्ह्यामध्ये 80,000 फॉलोअर्स 80,000 फॉलोअर्स युट्यूबचा व्हिडिओ क्रिएट करतोय, शेतीविषयक करतोय. आर्यम सुर्वेच्या एका वर्कशॉपच्या शब्दामुळे झालेला चेंज. दुसरी महत्वाची गोष्ट, लॉकडाऊन मध्ये आर्यम सुर्वे घरी बसलेला होता, या माणसाला 2.5 लाख रुपये आले. ही व्हिडिओग्राफीची कमाल. गोल्डन फार्मर ना आपल्याच इंडियन आयडल फार्मर नावाचं युट्यूब चॅनल आहे. माझी विनंती सर्वांना की तुम्ही वेळ मिळत नाही सबस्क्राईब करून त्यांना प्रोत्साहन द्या, आपल्या व्हिडिओग्राफरला आपलं आपणच प्रोत्साहन द्यायला लागतं. आणि आज
त्यांना पर मंथ किती येतात माझा साधारणतः 25 ते 30 हजार. एक माईक माईक मिळेल माईक. साधारण 20 ते 25 हजार रुपये महिना आता सध्या चालू आहे. रिटायरमेंट स्टुडिओ त्यांचा चालू आहे. वेडिंग करतात पार्ट टाइम पार्ट टाइम. या युट्यूब मुळे होणारे बेनिफिट काय काय म्हणजे व्हिडिओग्राफी फक्त एक मर्यादित वेडिंग नसून वेडिंग अटेंड करणार असून त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते असे बिझनेस आहेत वेगवेगळे त्याच्याबद्दल निश्चित आपण चर्चा करूया. शेतीविषयक त्यांनी चॅनल सुरू केलं. एजी छोट्या छोट्या हॅलो थोडस फादोरची संख्या नाही येणार पेमेंट. मी ओळख तुमच्याच भागातल्या व्यक्तीची करून देतो म्हणजे मी काय मागून एखादा व्यक्ती आला नाही करत असेल. अरे चेक करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता फादोर स्किल. हॅलो नमस्कार. सुर्वे सरांचं किनारी इथं किनारी मंगल कार्यालयात मागच्या 2 वर्षापूर्वी एक वर्कशॉप होतं. वर्कशॉप झाल्यानंतर चहा घेत घेत सरांनी एक सर्टिफिकेट काढलं. सर्टिफिकेट काढून दाखवलं की मला एक ॲग्रिकल्चर त्यांनी एक स्टोरी तयार केलेली आणि त्याबद्दल सरांना एक पुरस्कार मिळालेला होता. आणि सरांच्या ह्याच आणि सरांनी सांगितलं की शेतीविषयी मी आहे स्टुडिओ आणखी फोटोग्राफी करतो पण शेतीविषयी एक डॉक्युमेंटरी केली आणि डॉक्युमेंटरीमुळे सरांनी पुरस्कार मिळाला. हाच विषय माझ्या डोक्यात घुसला. त्यानंतर सरांनी अर्धा चहा घेतल्यानंतर सांगितलं की हे मी यूट्यूबवर टाकलं त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. त्या दोन्ही गोष्टी माझ्या मनात बसल्या. मला फोटोग्राफीची व्हिडिओ शूटिंग घेतं त्याचबरोबर माझी वैयक्तिक शेतीही आहे. शेती असल्यामुळं फोटोग्राफी शेतीत कशी करायची आणि शेतीत गेल्यानंतर फोटोग्राफी कशी करायची तर दोन्ही गोष्टी मला जमा लागल्या. कारण चिखलात पाय कसा ठेवायचा हे मला माहीत होतं. आणि त्या पिकातल्या शेताजवळ जाऊन आपण फोटो किंवा शूटिंग कोणत्या पद्धतीचं काय पाहिजे याचं मला ज्ञान तिथं चांगलं अवगत होतं. दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं. लॉकडाऊन होता. लॉकडाऊनमध्ये काही काम नव्हतं. बऱ्याच कंपनीची मी कामं केलेली त्यांची स्टॉक व्हिडिओ माझ्याकडे शिल्लक होते. एक व्हिडिओ लोड केला 2 केले 10 व्हिडिओ लोड केल्यानंतर त्या कंपनीचा मला फोन आला की तुम्ही व्हिडिओ लोड करायला आहे चांगली गोष्ट आहे सगळे व्हिडिओ लोड करा तुमचे जे काही पेमेंट असेल ते आम्ही एक्स्ट्रा देतो. झालेल्या त्या कंपनीचे माझ्याकडे 2 तिकीट आता शिल्लक होता त्याचा मला हा एक्स्ट्रा फायदा मिळाला. त्या कंपनीचा आला त्याचबरोबर दुसऱ्याही कंपनीचा फॉर्म मला फोन आला आमचे व्हिडिओ लोड करता येते मला थोडीशी हवा चढलेली होती. मी सगळं सांगितलं त्याचे एक्स्ट्रा पैसे मिळतो. ती एक गोष्ट महत्वाची आहे. एक गोष्ट आणखी महत्वाची की हे युट्यूब क्रिएटर बनले त्यामुळे त्यांच्या तिथल्या असल्या समाजामध्ये काय बदल झाला. मला त्या कंपनीकडून पैसे यायला लागले युट्यूबकडून नाही यायला लागले असे माझे 2 फायदे झाले. त्याचबरोबर माझं भाग जे माझं गाव आहे तिथं सगळे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत. मी शेतकऱ्यांचे पण काही व्हिडिओ चालू केले ते मध्ये टोटली फ्रीमध्ये असं झालं. त्यामुळे आता समजा सरांची गेली सरांच्यात मुलगा किंवा मुलगी आहे त्यांचं जाणं माझ्या जाणं येणं माझ्याकडे चालू झालं. युट्यूबचे मी फुकटच केलं परंतु ते नातं माझ्याशी जोडलं गेलं हा एक माझा फायदा झाला. दुसरी गोष्ट राजकीय व्यक्ती कधी गेलं तरीही बिल मिळत नव्हतं. कुणाचं कामगाराला पाठवून द्यायचं बिल घेऊन फोटो घेऊन जायचं किंवा व्हिडिओचं तसं होत होतं. परंतु नंतर माझ्याकडे बसलेलं असं व्हायला लागलं की माझ्याकडे माझा काहीतरी मीडिया आहे आणि त्या मीडियामुळे मला ती वसुली पटकन व्हायला लागली. आता फोन मला जायला लागत नाही फोन केले की पैसे यायला लागले हा एक माझा त्यात फायदा झालेला. दुसरी गोष्ट सर आज नाशिकवरून आलेले आहेत सांगलीला याला जवळपास 14 तास लागले असतील. मला आनंद आहे मी नाशिक किंवा नाशिकच्या भागात जेवढे द्राक्ष उत्पादक शेतकरी तिथे येऊन व्हिडिओ शूटिंग करतो त्याचेही मला तिकडचे लग्नाचे सर मी आनंदाने सांगतोय वाईट मानून मी नका तुमच्या नाशिकमध्ये मी कितीतरी लग्न मी आता चालू केले करायला चांगले दोन्ही. दुसरी गोष्ट कंपनीची कामं आहेत त्या कंपनीची भारतभर शेती आहे त्यामुळं मला भारतात जायला रेल्वे किंवा लक्झरी किंवा विमानानं टोटली त्या कंपनीमुळे फ्री मिळतं. प्लस जाताना जसं सरांनी वहिनींना घेऊन आलं तसं मी माझ्या घरातल्यांना पण घेऊन जातो त्यामुळे आमच्या दोघांचा एक खर्च कंपनीवरती माझं फ्री ऑफ कॉस्ट सगळं देशभर फिरून जायला होत आहे चालू आहे. आणि ही केवळ सुर्वे सरांच्या एका चहाच्या अर्ध्या टप्प्यावर मला मिळालेली ही शक्ती म्हणाले सरांचे मानावे तेवढे आधार धन्यवाद. वर्कशॉपचा काय इफेक्ट असतो श्रीराम सर ऐकत असतील कुठेपासून शहा सर आहेत अनेक मेंटॉर पाठीमाग आहेत की एखाद्या वर्कशॉपमधून एखादा जर क्यू मिळाला तुम्हाला एखादी गाईडलाईन मिळाली त्या गाईडलाईनचा बेनिफिट काय होतो. आज आज
त्या व्यक्तीचं व्हिडिओग्राफीमध्ये समाजामध्ये नाव आहे, कामं मिळतात, पैसे उधार राहत नाहीत, एक वेगळा स्टेटस निर्माण झालेला आहे, जगभरात नाव आहे. हा व्यक्ती श्रीनगर पासून ते गोव्यापर्यंत म्हणजे पूर्ण भारतभर फिरला केवळ व्हिडिओग्राफी म्हणून. ही ताकद आहे व्हिडिओग्राफी. एक सॉन्ग बोलूया सर, रेडी आहे?
काय वाटायचं बरं मित्र का ज्यांनी जे शूट केलं एडिट केलं सगळ्याच्या काळ्या भेटल्या जाते जवळपास काय सिम्पल स्टोरी प्रिवेडिंग असं तयार करा की ते प्रिवेडिंग रिव्हर्स करून पाहिलं पाहिजे प्रिवेडिंग असं तयार करा पूर्ण परिवाराने त्याला एन्जॉय केला पाहिजे प्रिवेडिंग असं तयार करा की त्यांनी फॉरवर्ड केल्यानंतर तुम्हाला फॉलो करतो कस्टमर आला पाहिजे प्रिवेडिंग असं तयार करा की त्याच्यामध्ये भाव असले पाहिजे कथा असली पाहिजे काहीतरी स्टोरी असली पाहिजे काहीतरी भावना असल्या आणि तर आजकाल मी वेगवेगळी काही प्रिवेडिंग पाहतो एक ठिकाणी दोघं जण असतात तो उभे आहे कॅमेरा करून समोर फिरला जातो कट टू वाईड कट टू क्लोज घेतला जातं ते दोघं जण नीट मुमेंट बोलत नाहीत काय नाही आणि गाणं तुफान चालत कुठल्या सिलेबसमध्ये लिहिलेलं कोणत्या ग्रंथात लिहिले काय करतो काय आपण कशासाठी करतोय पैसा मिळतो पोटासाठी कुटुंबासाठी त्यामुळे काहीतरी थोपून द्यायचं त्याला मर्यादा आहे काहीतरी कालावधी त्या गोष्टीसाठी एक गोष्ट त्या ठिकाणी थांबल्या जात आणि पैसा कमवतोच असा पैसा कमवा तिथले थोडासा आत्मिक मिळायला पाहिजे तो आत्मिक आनंद आपल्याला घेता आला पाहिजे आपल्या कुटुंबाला घेता आला पाहिजे पैसा असा कमवा की ज्या पैशाने तुमच्या कुटुंबामध्ये पुन्हा सर्व संपन्न असलं पाहिजे सगळ्या गोष्टी तर असा पैसा दोन नंबरचा कमवला आणि 27 बिमाऱ्या कुटुंबामध्ये सगळ्या लोकांना आहेत काही कामात तर यासाठी थोडासा व्हिडिओग्राफी करते वेळेस किंवा प्री वेडिंग करते वेळेस किंवा अशा गोष्टी वेळेस म्हणजे तुम्हाला विनंती थोडंसं कन्सेप्ट बदला तुम्हाला जर स्टोरी किंवा कन्सेप्ट किंवा काही लक्षात येत नसेल माझा नंबर आहे व्हॉट्सअपवर तुम्ही कधी करा मी तुम्हाला अनेक स्टोरी सांगू शकतो इझी हा गोवा वर्कशॉप होतं गोवा वर्कशॉपला मी या सब्जेक्टमध्ये गेलो होतो भारतातून 75 लोक आले होते आणि माझं सेशन चालू असताना मी सर बोलता बोलता एखादा प्रश्न विचारला की सर मला एक अशी ऑपॉर्च्युनिटी आली होती की आज हळदीचा कार्यक्रम आहे उद्या ऑफ पूर्ण दिवस ऑफ आहे आणि परवाला लग्न आहे आणि लग्नानंतर एक दिवस गॅप आहे आणि त्याच्यानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम आहे रिसेप्शनला आपल्याला प्री वेडिंग दाखवता येईल पार्टीनं सांगितलं व्हिडिओग्राफरला की किती घेणार ते माझं 35,000 रुपीज पार्टीनं डन केलं 35,000 रुपये मिळणार बोनस हळदीच्या कार्यक्रमाला आपण आलो किट घेऊन पूर्ण वगैरे लग्नाचा उद्याचा डे आहे एक दिवस गॅप आहे सकाळी दोघजण तयार व्हिडिओग्राफरच्या मनात थोडस खुशी रात्री झोपेपर्यंत छान झोप लागली असेल 35,000 बोनस एक्स्ट्रा आणि सकाळी 6-6:30 इकडे कप्पल तयार झालं इकडे हे पूर्ण टीम तयार झाली 7:30 पाणी सुरू झालं पाऊस सुरू झाला संध्याकाळी 8:30 आणि दोघेही त्याच ठिकाणी कप्पल त्या रूम मध्ये आणि व्हिडिओग्राफर सिनेमाटोग्राफरची टीम या रूम मध्ये त्याने हा प्रश्न मला विचारला म्हणजे पागल येणे आहे मेरेजे सागर बंधारा का तो 10x10 के रूम मध्ये मला जाता उचला प्रश्न त्यांनी सायंकाळी बोलवलं मला सर आज 10x10 के रूम मध्ये प्रिवेडिंग करके बताओ पेड वर्कशॉप आहे मी 10x10 रूम मध्ये 2 चेअरवर 7 मिनिटाचा सॉन्ग प्रिवेडिंग क्रिएट करून दाखवलं होतं 2 चेअर मुलगी बसते मुलगा इन होतो फ्रेम मध्ये दोघांच्या गमती जमती कुठेही अश्लीलता नाही कुठेही अतिरेक नाही कुठेही त्याला एका स्टोरी मध्ये बांधलं आणि ते सॉन्ग मी 3 भाषेत डिस्प्ले केलं इकडे तेलुगू लोक होते आंध्रामध्ये डिस्प्ले केलं म्यूट करून सेम सॉन्ग मराठी लोक होते मराठीमध्ये डिस्प्ले केलं सेम सॉन्ग हिंदीमध्ये डिस्प्ले केलं हिंदीमध्ये सेम सॉन्ग असं गीत तयार करायचं ज्या गीताला आयडिया जर बदलला तर लीप मुवमेंट किंवा मॅच फ्रेम तसा झाला पाहिजे ब्युटी क्रिएटर आणि त्या झेरॉक्सचं कोणी मारा याची तोडफोड करू या गाण्याची चालेल या गाण्याची तोडफोड करू चालेल फक्त ISO अपर्चर स्पीड लॉग या सगळ्या गोष्टी परफेक्ट करणार चांगला कॅमेरा आला इट इज नॉट अ सिनेमॅटोग्राफर इट इज नॉट अ व्हिडिओग्राफर इट इज नॉट अ क्रिएटर तुम्हाला त्या गोष्टी इम्प्लिमेंट करावं लागतील तो मसाला त्यात टाकावा लागेल आणि तर बाहेर काढावं लागेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा आउटपुट मिळेल या 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 सामन्यात मधून तोडतो मी की एक सॉन्ग क्रिएट करण्यासाठी काय ताकद लागतं माझ्या एका फील्डला भारत सरकारचा अवॉर्ड आहे ती फिल्म कॉम्पिटिशन साठी पाठवली पहिल्या 4 मध्ये आली फिल्म सिलेक्ट झाली आणि फर्स्ट सेकंड थर्ड तिसऱ्या मिळालं मला फोर्थ नाही मिळालं पण त्या ज्युरीचा त्या परीक्षकाचा फोन आला की सुरू सर शेवटच्या अँगलला तुम्ही एक शॉर्ट दाखवला त्या शॉर्टचं उत्तर काय तुम्ही जिंकलो आणि त्या ज्युरीने सांगितलं की सुरू सर नॅशनल लेवलचे अवॉर्ड हे सगळे अशा अशा असतात आय एम सो सॉरी तुम्हाला मी सर्टिफिकेट पाठवून देतो मी ते सर्टिफिकेट तुम्हाला आयुष्यावर काम देईल जिंकलो मी त्या
पाहिजे. या गाण्याला थोडस आपण क्रॅश करूया. स्टार्ट दोन नंबर इथं पॉज इथे थांबवत असतो पॉज. कोणत्याही शूटच्या वेळेस नवीन विषय तुम्ही ज्यावेळेस सुरुवात करतात त्यावेळेस कधी फुल फ्रेम नवीन विषय ज्यावेळेस मांडता तुम्ही हळदीचा प्रोग्राम शूट करताय. मी अनेक व्हिडिओग्राफर पाहिलं ते हळदीचं ताट दाखवतात झूम करून सुपारी पान इलायची लवंग अद्रक जे असेल ते तिथून वाईट होतो कॅमेरा नंतर. म्हणजे हा हळदीचा करून कार्यक्रम साताऱ्यामध्ये चालू आहे सांगलीमध्ये चालू आहे नाशिकमध्ये चालू आहे का नांदेडमध्ये चालू आहे का मुंबईमध्ये चालू आहे काहीच पता नाही. कोणत्याही फंक्शनची सुरुवात करते हा सगळा सिगर असतो ना टेक्निकली सांगतो आणि प्रूफ करून दाखव. कोणती फ्रेम कोणता विषय तुम्ही ज्यावेळेस नवीन मांडताय एंगेजमेंटचा विषय तुम्ही हॉलमध्ये गेला शूट करण्यासाठी मंगल कार्यामध्ये शूट केला तर डायरेक्ट दाखवू नका स्वप्ना राजेश अंकित छंद देऊ शकतो. ते समजतच नाही की का कोणी सांगितलंय तू कुठून शिकला असतो कोणत्या मंगल कार्यात आहे कोणत्या गावात आहे कोणत्या हायवेवर आहे कुठं आहे कोणत्या परिवाराचं काही संबंध नाही डायरेक्ट त्याचे अंगठ्या दोन तिथून वाईट होते त्या मार्ग समजायलाच मार्ग नाही असं का करतात त्याला उत्तर नाही असं म्हणून आता पण असे व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आणि नामवंत लोक आहेत ज्याचे पाहतो मी असं का करतात तो. तर कोणतंही माझा एक पहिला प्रश्न माझा पहिला सोल्यूशन होतं की तुम्ही नवीन विषय ज्यावेळेस मांडता कोणताही काही असेल एंगेजमेंटचा विषय असेल हळदीचा विषय बिदाईचा विषय असेल बिदाई सुरुवात होते ना फुल फ्रेम वाईट कुठतरी पाहिलं मोदीची एंट्री होत सुरुवात तिथून आपण दाखवतो की आईला जेव्हा घेऊन भेटते खांद्यावर तिचा खांदा असतो दोघं रडतात तिथे बघतो कोणी शॉर्ट करतो मग तिथे काय पडते बिदाई ती आई आहे का मावशी आहे की काकू आहे काही माहीत नाही नथिंग विषय मांडताना पहिली जी प्रेम आहे ती फुल प्रेम असली पाहिजे. स्टार्ट म्हणजे एखादा विषय तुम्ही मानताय त्याविषयी तुमच्यावर दोन कॅमेरा असतील निश्चितच तर वाईट फ्रेम मध्ये एक फ्रेम ड्युरेशन जास्त आहे पाच पायऱ्या आपल्याला चढायचं एक वाईट फ्रेमचा शॉट कट्टू त्याच ठिकाणी क्लोज शॉट वापरला मल्टी कॅम म्हणजे तुमच्याकडे आज अनेक प्री वेडिंग करताना मी पाहतो प्री वेडिंग करताना किती कॅमेरा वापरता तुम्ही किती कॅमेरा वापरताय दोन कॅमेरा वापरताय बरोबर पण तुम्ही दोन कॅमेरे वापरताय ड्रोन वापरता तीन इक्विपमेंट वापरता बरोबर या तीन इक्विपमेंट सोबत तुम्ही चार व्यक्ती असता त्या चार व्यक्ती सोबत सुद्धा चार मोबाईल आहेत बरोबर पण त्या चार मोबाईल मध्ये सुद्धा 1080 फॉर्मॅटचा रेकॉर्डिंग फॉर्मॅट आहे पण त्या मोबाईलचा एखादा कट्टू पायाचा शॉट कधी करून वापरतो तुम्ही त्या दृष्टिकोनात जात नाही पण तुमच्याकडे जे काही कॅमेरा आहे त्या कॅमेराचा एक टाईम सेट करा त्या DSLR असेल कॅम्पॉर्डर असेल मिररलेस असेल त्याचा तिन्ही कॅमेराचा डेट टाईम सेम सेट करणं जरुरी आहे कारण तुम्हाला पोस्ट प्रोडक्शन मध्ये मल्टी कॅम मध्ये इझी पडतो आणि जरूर तिन्ही कॅमेराचा चारही कॅमेराचा वापर करा. मी तर सांगतो की तुमच्याकडे तीन कॅमेरे आहेत ड्रोन कॅमेरा सुद्धा तुम्हाला स्क्रीन एका ठिकाणी ठेवून वाईड अँगल फिश आहे घेता येतो ड्रोन फक्त वरूनच उडवावा आणि दोघं जण खाली झोपलेले असतात तर मेल्यासारखं दाखवावं हे सुद्धा कुठं फेरीत लिहिलेलं नाही बरोबर मनात हसतात दोघं जण आलो आहेत खाली म्हणले ड्रोनचा कॅमेरा राऊंड मारून वर जातो जातो वर स्तब्ध हालचाल नाही त्यांची काही पाण्यातून उचलून आले बाहेर विषयाची मांडणी का कशी करायची काही समजतच नाही काही तर मल्टी कॅमचा ज्यावेळेस तुम्ही उपयोग करताय एकापेक्षा जास्त कॅमेरा वापरायचा प्रयत्न करा. मिररलेस असतात तर मिररलेस वापर वाटल्यास DSLR असतं DSLR वापरा. मी आज D19 सुद्धा शूट करतोय माझे गुरु आहेत बाहेर दिसायचे फिलिप ब्लूम नाव घेतो ऑर्गानं त्याने D90 कॅमेरावर व्हिडिओ शूट केला त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला नॅशनल अवॉर्ड D90 कॅमेरावर. जगातला असा कोणता कॅमेरा आहे ज्याच्यात व्हिडिओ फॉर्मॅट नाही सर्व कॅमेरात व्हिडिओ रेकॉर्डिंग फोटो रेकॉर्डिंगचे ऑप्शन पण आपण वापरत नाही. 720 कॅमेरा घेतो आपण फंक्शनला फोटोग्राफी करायला जातो व्हिडिओग्राफर नाही आला म्हणून त्याला तिथं फोटो अरे एक कार्यक्रम सुरू आहे अरे तुझ्या ऑप्शन आहे ना क्लिक कर मोडवर चेंज झाला तिथे दोन शॉट घेणं काय करून पुन्हा माहिती नाही. तर माझा सेकंड ऑप्शन होतं मल्टी कॅमचा वापर निश्चित करा कट्टू इन आउट फ्रेम एखाद्या ओपन फ्रेम मध्ये स्टॅब्लिश करा फ्रेम मोठी आहे ब्लँक आहे त्याच्यामध्ये आपण इन करून घेऊ
म्हणजे आजही मी अनेक ठिकाणी म्हणतो मंगल कार्यालय आहे, मंगल कार्यालयामध्ये वधूवराची एंट्री होते आणि त्या वधूवराच्या आदल्या एंट्रीला हे दोन फोटोग्राफर, दोन व्हिडिओग्राफर, एक सिनेमाटोग्राफर, पाच जणांची टीम समोर उभा होता. जिथे उभं टाकतं त्याच्या पाठीमागचा जर तुम्ही जी फ्रेम पाहिली ती फ्रेम फुल बॅकलाईट राहते त्या मंगलकाराची एंट्री राहते. म्हणजे आणखी लक्षात आलं नाही की हे लोक तिथे का जाऊन उभं टाकतो आणि सुरू करतो आण देऊ गाडी पाठीमागचा ज्या फ्रेम मध्ये बॅकलाईट फुल आहे. म्हणजे फोटो जरी घेतला तर तुम्हाला हाईटचा रेशिओ 75% दिसतो, 35% इमेज दिसतात, तरी तिथे चार फोटो काढतील, चार पाच सहा मिनिट रेकॉर्डिंग करतो. ज्या फ्रेम मध्ये तुम्हाला त्या फ्रेमची व्हॅल्यू नाही तर ती फ्रेम रेकॉर्डच करू लागणार ना. येस बरोबर. वाईट थांबा वाटल्यास दोघांना इन होऊ द्या. आता पण असा कधी कधी शूट केलं नाही की वधूवराची एंट्री होते खालच्या रोड अँगलला तुम्ही कॅमेरा ठेवला आणि ते जवळजवळ जात आहेत कॅमेरा जवळून पायाच्या जवळून आणि तुम्हाला फुल शॉट मिळतोय स्टेज डेकोरेशन वगैरे ते दोघजण गेलेले आहेत बॅक टू. आपल्या आपल्या संकल्पना अशा स्टॉप झालेले आहेत कॉपी पेस्ट करून कॉपी पेस्ट करून वगैरे. नवीन क्रिएटिव्हिटी काहीतरी करायची म्हणजे आपल्याला सुचत नाही आणि ज्या ठिकाणी तुम्हाला सुचत नाही तुमची क्रिएटिव्हिटी स्टॉप झाली, तुमची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी थांबली, तुमचा कस्टमर थांबला ते पक्क लक्षात ठेवा. तुमच्या माइंडमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी चालू आहे, तुमच्या माइंडमध्ये